थोड़ा समो ठेरी आवाज जो दे ना नमस्कार राम राम कैसे चल बस मजा में अच्छा भूषण दादा संगता है मागचे जे सगळे उभे आहेत त्यांना पुढे बसण्यासाठी जागा आहे कारण बसायला काही लाजू नका या जेवढा वेळ मी बोलणार आहे तेवढा वेळ तुम्ही उभं राहू शकणार नाही कारण उभं राहण्यासाठी याच्यामध्ये प्रचंड दम लागतो तो माझ्यात आहे किती जणांनी माझ्या शेतातलं आवाज कमी करा किती जणांनी माझ्या शेतामध्ये येऊन 3 दिवसाचं ट्रेनिंग केलेलं हात वरती करा शेतातलं आणि हे जे ट्रेनिंग राहायचं सकाळी पहिल्या दिवशी 10 वाजता चालू व्हायचं रात्री 9:30 वाजता संपायचं दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता चालू व्हायचं 9:30 वाजता संपायचं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7:30 ला चालू व्हायचं संध्याकाळी 6:30 ला संपायचं आणि नॉन स्टॉप त्या ट्रेनिंग मध्ये फक्त एकटा बीटी गोरे उभा राहून बोलत होता पण मध्ये कोविड आलं आणि मग त्या बीटी ऑफलाईन बीटी गोरेला ऑनलाईन बीटी गोरे व्हावं लागलं आणि आता उधमच्या माध्यमातून अॅग्री अकॅडमी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही मला ऐकत असता बरोबर तर किती धन्यवाद द्यावेत किती आभार मानावं या भूषण दादाच आणि मुकेशचं मला माहिती नाहीये परंतु खरोखर जर आपण या समाजासाठी काही करायची इच्छा असेल तर काय होतं तो आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये पत्रिका नाहीये फक्त एक डिजिटल पत्रिका होती ती पण आमच्या देवीदास सरांनी अशीच कागदावर बनवली टाईप करून आणि पाठवली कुठं डिझायनर नाही काय नाही काय नाही आणि हा कार्यक्रम 8 दिवसामध्ये या पद्धतीचा होतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहात आणि एका युवकाने बाकी सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्हाला माहिती आहे आदरणीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून एक कार्यक्रम आपण रवी बाबांच्या शेतामध्ये घेतलेला होता त्याच्यानंतर एक कार्यक्रम आमचे मित्र शक्तीदादांनी बाजार गोट्यावरती लखमापूरला सायंकाळी घेतला होता आणि त्याच्यानंतर हा 3रा कार्यक्रम लगेच होतोय त्याच भागामध्ये तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक आहेत आणि तिथं खूप यंत्रणा होती जो काही कार्यक्रम झाला इथं कोणीच नाहीये म्हणजे मला नाही वाटत आपण त्यावेळेस 3-4 जण झोप लागले असेल डोळे पण लावले नसतील इतके निलेश असेल आबा असेल सगळे कुटुंब आणि बाकी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि इथं पहा ह्या दोघांनी एवढी मोठी गर्दी इथं जमवलेली आहे तर आता जबाबदारी वाढते माझी की आज असं काहीतरी देऊन जायला पाहिजे की पुन्हा त्या डाळिंबाला चांगले दिवस यायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये प्रचंड पैसे आले पाहिजे त्याच्या खिशामध्ये ते पैसे राहिले पाहिजे कारण पैसे येणं आणि पैसे राहणं ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि जिथून जास्त पैसे येतात तिथं जास्त पैसे खर्च करावे लागतं हे आपला स्वभाव बनलेला आहे दिल्याशिवाय भेटत नाहीये द्यावं लागतं मग आहे आणि त्या चक्कर मध्ये आपण त्या डाळिंबाला जे पाहिजे होतं ते देत नाहीये आणि जे नाही पाहिजे ते देतोय आणि मग जर डाळिंब आपल्या भागामध्ये नसेल तर दुसरं आपल्याकडे काय तर काहीच नाही तेवढे पैसे देणार सगळ्यांनी द्राक्षाच्या बागा उपटल्या आता मी हिरे कुटुंबांच्या घरी गेलेलो होतो रोहन तिथे एक बीएससी ऍग्रिकल्चर झालेला आणि द्राक्षाची बाग उपटायचं काम चाललेलं होतं तो केलेला एवढा मोठा खर्च आणि त्यात आपल्याकडे जे डाळिंब होतं ते एवढी चांगली क्वालिटी देत होतं आणि आज आपल्याकडे डाळिंब राहिलेलं नाही ही पण वस्तुस्थिती आहे पण नवीन शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही ते लावतायत पण त्या चुका जर आपण आज केल्या ज्या आपल्या आई वडिलांनी किंवा तुम्हीच पूर्वीची डाळिंब शेती करत असताना केलेल्या आहेत तर तुम्हाला तेच रिझल्ट मिळतील आजचे तेलकट्टा मर्रो पिनहोल बोलत फुल न येणं फुलगळ होणं हेच रिझल्ट आज तुम्हाला मिळत आहे मग मागे जे तुम्ही काम करता तेच काम जर आता तुम्ही पुढे करणार असाल तर तुम्हाला तेच रिझल्ट पुन्हा पुढे मिळणार आहे मग ते जर रिझल्ट नको पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी बदलायचंय आणि ते काय बदलायचंय ते सांगण्यासाठी फक्त मी तुमच्या पुढे आलेलो आहे आज जे काही बीटी गोरे आहे किंवा बीटी गोरेचं नाव आहे किंवा मला म्हणजे आज स्वतःबद्दल एक
माहित नाही का, पण ही एक माती आहे, ही एक आयराणी लँग्वेज आहे. ज्या आयराणी लँग्वेज मध्ये मी माझं पूर्णत शेतकऱ्यांसाठीच शिक्षण घेतलेलं आहे, तिथंच येऊन मी पुन्हा भाषण देतोय. असं खूप कमी लोकांना ते जीवनामध्ये करायला भेटत जे मला भेटलेलं आहे, कि जिथं मी शिकलेलो आहे. आणि पुन्हा क्लिअर कट सांगतो, जे काही डाळिंबामध्ये आतापर्यंत मला माहिती आहे ही 30% वरती नाहीये. आणि त्या विद्यापीठांमध्ये मी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यातनं शिकलेलो नाहीये, हे मी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकलेलो आहे, हेच पण मी प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सांगतोय. मग फक्त संवादच बदललेला आहे, जे वडिलांकडे होतं ते मुलांकडे आलेलं नाहीये, आणि त्याच्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त आपण करत नाहीये, असंच फक्त मला म्हणायचंय. त्याच्यासाठी एक दुवा म्हणून मी तुमच्या पुढे आहे. मी प्रचंड शहाणा आहे असं बिलकुल मानू नका. मी पण एक शेतकरी आहे. काल शिवनेरीवाल्या अप्पांचा मला फोन आला, म्हणे काय चाललं, किती वाजता निघे रेणार, आम्ही दोघं आयराणी बोलतो, मला थोडीफार आयराणी येते. आणि त्याच्यामध्ये दोघांचा वाटा खूप मोठा आहे, ज्यांचं उद्या दुकानाचं उद्घाटन आहे वायजी अण्णा सटाण्याचे आणि अप्पा, या दोघांनी माझ्या समोर कधीच मराठी बोललेली नाही आयराणी. तेव्हा माझ्याकडे ऑप्शन नव्हता, मी पण आयराणी शिकलेलो होतो. म्हणे किती वाजता निघ राही ना, म्हणलं मी सकाळ सकाळ निघतो. काय करणार ना, म्हणलं शूट काय करायन, म्हणे कुठं, म्हणे मला आलं पाक. मी काल संध्याकाळ अशीच वेळ असेल अप्पा ना, अशीच वेळ वॉटर शूट काढत होता. आणि ते काम आपल्यालाच करावं लागेल जर आपली शेती आपल्याला करायची असेल तर, कारण लेबर किती चांगलं काम करते हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट युवा शेतकऱ्यांना एकच आहे की जेवढं तुम्हाला पेरवेल तेवढंच तुम्ही शेती करा. स्वतःच्या पैशासाठी शेती करा, लोकांचे पोट भरण्यासाठी शेती करू नका. हा नियम सगळ्यात पहिला आपल्याला घ्यावा लागेल. कारण डाळिंब शेती करताना 100% श्रीमंत होणार आहे, फक्त प्रश्नाचं उत्तर कोण हे तुम्हाला शोधायचं आहे. तुम्ही लेबरला कॅश देणार आहे, तुम्ही रोपावाल्याला कॅश देणार आहे, तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला कॅश देणार आहे, तुम्ही डिझेलवाल्याला कॅश देणार आहे, तुम्ही दुकानदारांना कॅश देणार आहे, कंपनीवाल्यांना कॅश देणार आहे, मग राहिलं तर तुमचं आहे ना. मग प्रत्येक 1 रुपया खर्चताना तो गाडीच्या चाकासारखा दिसला पाहिजे ही भावना जोपर्यंत आपल्यात येत नाहीये आणि स्वतःला प्रश्न आपण विचारत नाहीये. म्हणून मी माझी जी संस्था आहे त्या संस्थेचं नावच फार्म डीएसएस ठेवलेलं आहे. फार्म म्हणजे शेत आणि डीएसएस म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टम. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतातला निर्णय तुम्हीच घेतला पाहिजे हा माझा आग्रह असतो. तुमचा निर्णय दुसरा कोणीही घेऊ नये हीच फक्त एक माझी अपेक्षा आहे. आणि ज्याला पण चमच्याने दूध पाजलं जातं असं म्हटलं जातं ते आपल्याला बंद करायचंय, नाही करायचं आम्हाला. आणि फक्त फार्म डीएसएस आजची 12 लोक काम करणारी संस्था आहे. आणि ज्या संस्थेचं नेतृत्व मी करतोय त्या संस्थेमध्ये कोणतंही प्रोडक्ट नाहीये. त्या संस्थेमध्ये फक्त आणि फक्त आम्ही टेक्निकल ट्रेनिंग शेतकऱ्याला देतो, वेगवेगळे प्रयोग करत राहतो आणि जे आजच्या तारखेला सगळ्यात चांगलं आहे ते तुमच्या पुढे मांडत असतो की बाबा अशा पद्धतीने करा. उद्या कदाचित त्याच्यापेक्षा चांगलं भेटलं तर उद्या ते नाही सांगणार, आम्ही नवीन सांगू. आणि त्याच्यात एकच गोष्ट आहे, ही जी भूमाता आहे ही भूमाता जिवंत राहिली पाहिजे आणि आपल्याला खाण्यासाठी विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पैसे आपल्या खिशामध्ये राहिले पाहिजे याच्यासाठीच ती तंत्रज्ञान असेल. कदाचित त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी असतील आम्हाला माहिती नसतील किंवा ह्या भूमातेला किंवा आपल्यासाठी त्या चांगल्या नसतील म्हणून कदाचित आम्ही सांगत नसू. किंवा काही काही वेबिनारमध्ये तर मी नावं घेऊन सांगतो की बाबा याचा नाक सोडा ना, अरे हे कॅन्सर करताय ना. मग हे जे आपण सगळ्या पद्धतीने जर शेती करतो आणि आपण लोकांना खाऊ घालतो तर आपला विचार एक चांगला असला पाहिजे असं माझं म्हणणं कायमस्वरूपीचं राहतं. आपला विचार चांगला असणं म्हणजे काय? आज तुमच्या पुढे पेटी गोरे उभा आहे, 80 किलोचं हे धड आहे. 80 किलोचं धड ज्यावेळेस तुमच्या पुढे उभं आहे हे काल 80 किलोचं होतं का? 10 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का? 20 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का? Thank you.
मिनिटं थांबी का फक्त 10 मिनिटं ऑर्डर बळीने लगेच 5 मिनिटात ज्या शेतकऱ्याला पीएच म्हणजे माहिती नाहीये
तो शेतकरी दना दना वॉटर सोल्युबलच्या गोण्या सोडतोय. जर तुमचं खत उपलब्ध होण्यासाठी पाण्यात विरघळावं लागतं, कारण डाळिंबाचं कोणतंही मूळ खत चावून खात नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि पाण्यात विरघळताना त्या पाण्याचा पीएच जर त्या खतासाठी योग्य नसेल तर ते खत पाण्यामध्ये विरघळत नाही, ते जमिनीमध्ये पडतं. आणि 3 वर्षामध्ये तुमच्या जमिनीमध्ये ड्रिपलच्या खाली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खत साचतात की ते पाणी मुळावर शिरू शकत नाही. आणि 3 वर्षानंतर आपला एक 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 प्रॉब्लेम डोकंवरती काढतो आणि मग आपण फुलं येण्यासाठी औषध मारतो. 100% फुलं येण्यासाठी औषध मारा. जर तुमचं डाळिंबाचं झाड वांझोट असेल तर, हिजड असेल तर, नपुसक असेल तर, लहान झाड लावलं होतं हळूहळू मोठं केलं मध्ये त्याला फुलं येत होती की नाही, म्हणजेच तुमचं झाड वांझोट नाहीये. म्हणजे त्याला फुलं येतात म्हणजे ते पुरुषार्थ त्याच्यामध्ये काहीतरी आहे, फुलं देण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे, कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे. मग तुम्ही कोण होताय की त्याला फुलं येण्यासाठी औषध मारावं लागतं सांगणारे? तुम्ही कोणत्या चुका केल्या आहेत ते फुलं न येण्यासाठी, याला कधी आपण जाऊन तपासून पाहत नाहीये. आणि आपण आतापर्यंत कोणी प्रश्न केला हो त्या कंपनीला की हे प्रोडक्ट तुझं येण्याऐवजी डाळिंबाला फुलं येत नव्हते का? केला? मी थोडं डायरेक्ट बोलतोय, आज काही ना मिरची लागेल, पण आज आपल्याला डाळिंब जगवायचे. आणि कशासाठी जगवायचे? आपल्याला खाण्यासाठी. कारण आपला जन्म कशातून झालेला आहे? खाण्यातून. जर तुम्हाला माहिती नसेल तर पुन्हा सांगतोय, हे जे 80 किलोचं धड आहे, पुन्हा त्याच उदाहरणावरती मी आणलं, हे जे 80 किलोचं धड आहे हे 25 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का? आज ते 46 वर्षाचं आहे. तर 25 वर्षापूर्वी ते 80 किलोचं नव्हतं. 30 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का? 40 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का? आईच्या पोटामधून जेव्हा बाहेर आलं तेव्हा ते 80 किलोचं होतं का? मग याचा जन्म जर 2.5-3 किलोचा झालेला आहे आणि तो जन्म डोळ्यांनी न दिसणाऱ्या स्पर्म पासून झालेला आहे. आईचं एक बापाचं एक स्पर्म एकत्र आलं, आईच्या पोटामध्ये मी 9 महिने 9 दिवस राहिलो तेव्हा 2.5-3 किलोचा बनलो आणि बाहेर आलेलो आहे. मला वाटतं तुम्ही सगळे कुणी दांड्यात आले नाही, आपण सस्तन प्राणी आहोत. आपला जन्म हा आपल्या आईच्या पोटातूनच झालेला आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला टीकाकरण झालेलं आहे ते आईचं दूध. आणि तो जो जन्म झालेला आहे तो 2 स्पर्म पासून झालेला आहे जे डोळ्यांनी दिसत नाही. स्पर्म डोळ्यांनी दिसतात का? मायक्रोस्कोप खाली पाहावे लागतात. आणि 2 स्पर्म एकत्र आल्यानंतर हे 80 किलोचं धड आज बनलेलं आहे. पण त्या 2 स्पर्मची उत्पत्ती कुठून झालेली आहे? जर माझ्या आई बापाला चांगलं खायला भेटलं नसतं, जर माझ्या आई बापाला चांगलं खायला भेटलं नसतं तर ते स्पर्म चांगले असते का? जर माझ्या आई बापांची हेल्थ चांगली नसती, ती पचवण्याची शक्ती चांगली नसती, जे त्यांनी खाल्लेलं आहे तर त्याच्यातून रक्त बनलं असतं का? आणि मग जे काही सिमेंट वीर्य तिथं तयार होतं ते तुमच्या रक्तातन तयार होतं आणि रक्तामधून ते वीर्य सगळ्यात पॉवरफुल तुमच्या बॉडीमधलं सिक्रिशन, ज्याला आपण वीर्य म्हणतो, ज्याच्यामध्ये स्पर्म असतात, ते तयार केले आणि त्याच्यामधून ही बॉडी तयार झालेली आहे. म्हणजेच काय? त्यांनी जे खाल्लेलं होतं त्याच्यातनं रक्त बनलं, त्यांची ताकद वाढली. आणि जेव्हा ते रक्त बनलं तर त्यांनी खाल्लं काय होतं? अन्नच खाल्लं होतं ना. बिना अन्नाचं रक्त बनतंय का? आणि मग जे अन्न येतंय ते कुठून येतंय? झाड सोडून येतंय? झाड सोडून येतंय? जे आपण खातोय कम्प्युटर मधनं काय घेऊन खातोय का आपण? युरिया डायरेक्ट घेऊन खातोय का आपण? डीएपी चटणी बनवून खातोय का आपण? जे काही आपण ह्या पृथ्वीवरती उगवतोय तेच आपण खातोय आणि त्याच्यातून आपल्याला ही सगळीची सगळी यंत्रणा आतमध्ये जाते, रक्तामध्ये जाते, रक्तात एनर्जी बनते, त्याच्यातून वीर्य बनतं. जेवढं पॉवरफुल वीर्य तेवढं पॉवरफुल स्पर्म, जेवढे पॉवरफुल स्पर्म तेवढं पॉवरफुल हे देह. अरे डोळ्यांनी न दिसणारे 2 स्पर्म एकत्र आल्यानंतर बाप जरी तो उपाय केला तर जेरोस्कॉपी आहे, तसंच नाक आहे, तिथंच दात आले, तेवढे झाड आहेत, तेवढीच हाईट आहे. कॉपी पेस्ट आहे, कॉपी पेस्ट डायरेक्ट डोळ्यांनी न दिसणाऱ्या स्पर्म मधला हे आपण विसरून गेलोय.
एक तर आईवरती गेला नाही तर एक तर बापावरती गेलाय. डोळ्यांनी न दिसणाऱ्या स्पर्म मध्ये एवढी जबरदस्त पॉवर आहे तर त्याचं जे पोषण आहे ते कोणत्या लेवलला व्हायला पाहिजे. आणि आज आपण जी काही शेती करतोय आणि आज आपण जे काही खातोय त्याच्यामध्ये आज आपण काय उत्पत्ती करतोय. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयव्हीएफ सेंटर, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, तुमचं वीर्य घेऊन तुमचं बाळ बाजूला कुठेतरी तयार करायचं, नंतर बायकोच्या पोटामध्ये नेऊन टाकायचं, याला तुम्ही सायन्स म्हणताय? 100 किलोचं पोतं उचलणारे मुलं कुठे गेलेत याचं कोणी उत्तर देईल मला? कुठे गेले 100 किलोचं पोतं उचलणारी जनता, जे बाहेरून खड्यावरनं पाठीवरती घेत होते आणि आतमध्ये जाऊन आपण थप्पी लावत होतो, बारीक कवाडं राहायचे त्यावेळेस, पोतं घेऊन जाता पण येत नव्हतं, पूर्ण वाकून जावं लागायचं, असं असं करून ते पोतं काढायचं, कडा कडा मूर्ती लागतात जर पोतं पाठीवरती दिलं तर. कुठं गेलं ते 100 किलो 100 वर्षाचं आयुष्य? 65 वर्षात जर एखादं गेलं तर काय म्हणतात माहितीये का? बरं झालं, कोण होतं पाहिलं माग, लवकर गेलंय. अरे प्रत्येक घरामध्ये कॅन्सर आला, प्रत्येक घरामध्ये डायबिटीस आला आणि आपण याला विकास म्हणतोय, याला आपण फूड इंडस्ट्री म्हणतोय आणि ती आपल्या हातामध्ये. आणि आपलं एज्युकेशन किती, तर हे टाकल्याशिवाय शेती होत नाही आणि हे मारल्याशिवाय रोग जात नाही, कारण प्रत्येक पिकाला रोग येतोय असं आपल्याला वाटतंय. मग ते हे जे अशोकाचे झाडं लागलेले इतर, यांचं पण एकही पान जिवंत राहायला नको पाहिजे होतं. जसं तुमचं डाळिंबा मध्ये पाऊस आले आल्या फवारे चालू होतात, मग याच्यावरती का नाही येते रोग? मग असं तुम्ही काय करता त्या डाळिंबाच्या झाडाला की त्याच्यावरती रोग येतात? म्हणून पुन्हा एक उदाहरण तुम्हाला मी देतो, या सजीव सृष्टीमध्ये वनस्पती सुद्धा एक सजीव आहे, नीट ऐका. या सजीव सृष्टीमध्ये वनस्पती सुद्धा एक सजीव आहे आणि या सजीव सृष्टीमध्ये एकही सजीव असा नाहीये की जो आत्महत्या करतो. ज्याला पैसे माहित नाहीये, ज्याला युट्यूब माहिती नाहीये, ज्याला मीडिया माहिती नाहीये, ज्याला न्यूज पेपर माहिती नाहीये, ज्याला कॉम्पिटिशन माहिती नाहीये, असा एखादा प्राणी आत्महत्या करतो असं दाखवा. ती माकडी चार चार बच्चे तिच्या पोटाला लटकलेले असतात, किती परेशान असते ह्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर, आणि ते बच्चांना कुठून तरी त्यांना खाऊ घालेल, निदत्ती खाईल आणि त्यांना दूध देईल, एवढा त्रास तिला राहतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्याच ऋतूमध्ये त्यांच्याकडे शोटर नसतात तरी पण ते आत्महत्या करत नाही हो. चार चार पाच पाच दिवस तुमची तर पाऊस उघडत नाहीये, घरटे नसतात त्या पाखरांना राहायला, पाण्याच्या खाली जाऊन बसतात, चार दिवस त्यांना खायला दाणा भेटणार नाही हे त्यांना माहिती असतं तरी पण ते बिचार तसेच बसतात, एनर्जी वाया घालवत नाहीये. पण चालता चालता एखाद्या पक्षाने त्याचे पंख काखेत घेतले आणि वरून डायरेक्ट पडलं रस्त्यावर मेलं असं कधी पाहिलं? तुमच्या त्या कुत्र्याने आत्महत्या केली तुम्ही जर त्याला भाकर टाकली नाही तर? तुमच्या मांजराने आत्महत्या केली पाहिलंय कधी? गायीने आत्महत्या केली? शेळीने आत्महत्या केली? अरे कोंबडीने आत्महत्या केली. कोंबडीने किती त्रास होतो, किती जण तिच्या नवीन कोंबडी जर तुम्ही खुरड्यात टाकली तर किती जण पक्क उपडतात, काय वेदना होत असतील. पण कधी ती म्हटली नाही मला दोर द्या मला आत्महत्या करायची किंवा मला कीटकनाशक द्या मला आत्महत्या करायची, म्हटली ती कोंबडी कधी केली? कोणत्या कोंबडीने? तुमचे एवढे दबडे इकडे तिकडे पडलेले राहतात पण दोन तिला कधी खाल्लं मेली कधी? मग मनुष्य प्राणीच फक्त का आत्महत्या करतोय? मनुष्य प्राणीच का आत्महत्या करतोय? कारण त्याच्याकडे पैसा आहे, कारण त्याच्याकडे मीडिया आहे, कारण त्याच्याकडे मोबाईल आहे, कारण त्याच्याकडे कॉम्पिटिशन आहे, त्याला बाजूच्या घरातलं फ्रीज दिसतंय, बाजूच्या घराचं एवढं मोठा बंगला दिसतोय, बाजूच्याची प्रॉपर्टी दिसते, त्याच्यात तो जातो आणि नंतर त्याला मार्क कमी पडले दुसऱ्यांपेक्षा की तो आत्महत्या करतो. ही वस्तुस्थिती आपली आहे. मग मला उत्तर तुम्हाला फक्त एकाच गोष्टीचं द्यायचं, तुमचं डाळिंबाचं झाड मरतं का तुम्ही त्याची हत्या करता? हत्या करता? एवढं तरी ऍक्सेप्ट कराल की आम्ही जे करतोय त्याच्यावरती अत्याचार करतोय, त्याच्यामुळे डाळिंबाचं झाड मरतय? कारण तुम्ही एखादी गुटी आणा आणि ती गुटी तुमच्या घराच्या बाजूला लावा, जिथं तुमचं नाणीचं पाणी जातंय, जुन्या भांड्याचं पाणी जातं तिथं लावा, तिथलं झाड मेलेलं कधी पाहिलं का? मग आपण जी बाग लावतोय, आपण जे तंत्रज्ञान तंत्रज्ञान सगळ्या गोष्टी बोलतोय आणि ते झाड ज्यावेळेस आपले मरताय, त्यावेळेस आपण स्वतःला आतापर्यंत कधीच प्रश्न विचारलेला नाहीये की माझं झाड मरतय की माझ्या झाडाला मी हत्या करतोय. आणि मग असंच किती दिवस चालू द्यायचं? म्हणून मी वाक्य जे वापरलेलं आहे ते पुन्हा रिपीट करतो, इथून मांग केलेल्या चुका जर पुन्हा तुम्ही इथून पुढे करणार असाल तर तेच रिझल्ट तुम्हाला मिळतील जे आता तुम्हाला मिळत आहे.
जर तुम्हाला वेगळे काही रिझल्ट पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी बदलावं लागेल आणि ते बदलणं म्हणजे बॅक टू नेचर. मी म्हणणार नाही तुम्हाला 100% रासायनिक खत तुम्हाला सोडायचे आहे, 100% कीटकनाशक तुम्हाला सोडायचे आहे, 100% बुरशीनाशक तुम्हाला सोडायचे आहे, 100% टॉनिक तुम्हाला सोडायचे आहे. पण ऍटलीस्ट जेव्हा मी ते हातात घेतो बॉटल त्यावेळेस 100% माझं मन म्हणतंय का याची 100% मला गरज आहे की मी भीतीपोटी वापरतोय एवढं जर तुम्हाला फक्त कळालं तरी शेती चांगली होणार आहे, तुम्ही झाडाची हत्या करणार नाहीये. आणि हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही आणि जोपर्यंत तुम्ही असे 3-3, 4-4 तासाच्या सेमिनार मध्ये येणार नाहीये किंवा दर आठवड्याला 2 तासाचा जो वेबिनार मी घेतो ते जे झुमला काही 40-42 हजार रुपये दर महिन्याला मी भरतोय 1,000 लोक तिथे घेण्यासाठी, हे काय माझ्या खिशात जास्त झाले म्हणून मला उडवायचे झुमला द्यायचे? आणि तुम्हाला घरच्या घरी मोबाईल वरती डेटा पण तुम्ही विकत 1.5 GB एका दिवसाला घेताय, तो सोमवारचा दिवस संध्याकाळी 7:30 ते 9:30 किंवा 9 वाजेपर्यंत मी बोलत असेल किंवा जोपर्यंत तुम्हाला वेळ तोपर्यंत पण तुम्ही तिथे राहत नाहीये. आणि मग फक्त आपला झालेला लॉस किंवा आपलं अपयश कोणाच्या तरी माथी मारायचं आणि बस मोकळ. मग तो दुकानदार असेल, तो कन्सल्टंट असेल, तो कंपनीवाला असेल, कोणी पण असेल, आणि वरून म्हणायचं गोरेल काय ऐकलशे का, त्यांनी बाग तू जाऊन पाहिलशे का, मी जर येईलशे त्यांनाकडे. आपण याच्यामध्येच आहे, कोणाला किती अक्कल आहे याच्यामध्ये, आपण किती पाण्यात आहे हे कधीच पाहत नाही आपण. आणि मी 100% आजचा कार्यक्रम भूषण दादाला आणि मुकेशला सांगितलं होतं की मला फ्रीडम पाहिजे, मला बोलायचंय, आणि ते बोलण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो आहे. फक्त आणि फक्त मी तुम्हाला 4 सूत्र सांगणार आहे जे डाळिंबाच्या शेतीमध्ये एकदम महत्वाचे आहेत. मला घेणं देणं नाही आज तुमच्या कीटकनाशकांचं, बुरशीनाशकांचं त्याचे नाव आणि त्याचे डोसेस लिहून घ्या आणि हे खत सोडा, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला ते कागद द्यायचे आहेत, तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्याकडे येईल, माझी टीम उद्या परवा ते टाकेल आणि तुम्हाला ती 163 पानाची टोटल PPT मी पाठवून देणार आहे. खूप मोठं वादळ झालं, एवढं पण मटेरियल देऊन टाकायचं का? मी म्हटलं हो. आवरून किती दिवस धरायचंय, आवरून किती दिवस धरायचंय हे त्यांच्यासाठीचे. दुसरी गोष्ट, आईच्या पोटात घेऊन आलेलो आहे का? तुमच्या तिथे येऊन शिकलेलो आहे आणि हे सांगण्याची पण तेवढी ताकद माझ्यात आहे की मी जे काही शिकलेलो आहे तुमच्याकडे शिकलेलो आहे. ते जाऊन माझ्या शेतामध्ये करून पाहिलं, त्याला सायंटिफिक बेस दिला. जगातला एक देश सोडलेला नाही की ज्या देशामध्ये डाळिंबाची शेती चांगली होते आणि पिटी गोळे तिथं पोहोचला नाही. आतापर्यंत पण मरेपर्यंत पण फक्त डाळिंबासाठीच काम करणारे 2007 मध्ये चालू केलं आणि त्याच्यात कसबादे मधले माझे 2 गुरु मी तुम्हाला सांगेल, संजय आबा निकम आणि वायजी अण्णा मोरे. या दोघांनी मला बोट धरून जसं आई बाप चालायला शिकवतात तसं त्यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं की अशा पद्धतीने डाळिंबाच्या शेतीत जायला पाहिजे. केवळ नाना असतील, सगळेच आपण सगळ्यांचे नावं रवी आबा असतील, सगळ्यांचे नावं मी नाही घेणार, जी भाऊ आलेत की नाही मला माहिती नाहीये पण आले तर सगळ्यांचे नावं मी नाही घेऊ शकत की ज्यांच्या शेतामध्ये जाऊन 4-4, 5-5 तास बसून फक्त डिस्कशन केलेले आणि आज आपला तो संवाद बापा बरोबर आजोबा बरोबरचा तुटलाय. माझी फक्त कळकळीची विनंती आहे, शास्त्रज्ञ तुमच्या घरात आहे, फक्त त्याच्याकडनं शिका. आणि एखादा जर म्हणत असेल भूषण दादाने म्हणे की त्यावरचे स्टिकर काढून टाकतात ती आपल्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे त्याच्याकडनं काढण्याची, माझ्यात होती मी काढली आणि मी सगळ्यांना ओपन करून दिलं, सगळ्यांपर्यंत ते गेलं पाहिजे. कारण एक दिवस मला जायचंय, कधी जायचं कोणालाच माहिती नाहीये. आणि मी एकाच गोष्टीला किंवा माझ्याकडे आज 12 जणांची टीम आहे, घेताना इंटरव्ह्यू घेताना किंवा इथं कुणी जर BSc ऍग्रिकल्चर असेल आणि ज्याला जर चांगली शेती करायची असेल किंवा कन्सल्टंट व्हायचं असेल, चांगलं दुकानदार व्हायचं असेल किंवा चांगल्या मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी पाहिजे असेल, पगार देऊन मी त्याला 1 वर्ष माझ्याकडे ठेवतो, 2-2 महिन्यामध्ये 1-1 डिपार्टमेंट चेंज करतो आणि तो पूर्णतः फार्म BSc ऍग्रिकल्चर डॉक्टरेट होतो. जर कोणी असेल तर फार्म BSc जॉईन करा. पॅकेज फिकेज या गोष्टीचा विचार करू नका, काय नॉलेज तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला मिळतंय ते तुम्हाला तिथं मिळणार आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट सांगतो,
आतापर्यंत 2007 पासून आतापर्यंत डाळिंबा केलं, मरेपर्यंत डाळिंबामध्ये करणार आहे. परवा परवा आप्पा एक जण घरी आला, म्हणजे तू ना घर कुठं शे, म्हणजे हेच माझी केबिन म्हणजे माझा हॉल आहे आणि हा दरवाजा म्हणजे माझा बेडरूम आहे आणि इकडचा दरवाजा म्हणजे माझं किचन आहे. म्हणजे तुम्ही एवढेच राहता म्हटलं हो, आणि इथून इकडे माझी सगळी सगळी टीम बसते, एवढी पारदर्शकता आहे. सिक्रेट काय राहतं लाईफ मध्ये? आणि कुठून वेगळ्या मार्गाने पैसे आणायचेच नाहीये, जेवढे आले तेवढे इथंच खर्च करायचे. आणि कशासाठी पाहिजे मला एवढा मोठा बंगला? तेवढे पैसे माझ्याकडे नाही पण आहेत, तेवढे पैसे नाही आहेत. पण जर फक्तच पैसे कमवायचे असते तर डिपॉन सारखी नोकरी नसती सोडली बॉस, जिथं मी तुमच्याकडे काम केलेलं आहे. आणि माझ्या त्याच स्टार परफॉर्मर होतो, स्टार परफॉर्मर. आपण म्हणले लोक जळतात तुमच्यावरती, आता म्हणलं जळू द्या ना. मी फक्त एकाच गोष्टीसाठी जगणार आहे, सरणावरती पडल्यानंतर जाळण्यासाठी किती लोक रडतील तो आकडा मोठा असला. आणि पैसेच कमवायचे राहिले असते तर मला नाही वाटत की मला एखादं चांगले, आणि माझ्याकडे प्रचंड चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजीज आहेत, अमेरिकेपर्यंत माझे हात पोहोचलेले आहेत, त्या सगळ्या जर बाटल्या भरून तुमच्याकडे आणल्या तर 100% तुमची शेती आजच्या पेक्षा चांगली होईल. पण मी आणत नाही, कारण ज्याचे प्रोडक्ट असतात त्याला तुम्ही ऐकत नाही, कारण तुम्हाला वाटतं तो विकण्यासाठी आलाय. मग जर तुम्ही मला ऐकता तर मला प्रोडक्ट नाही आणता येणार आहे, म्हणून मी प्रोडक्ट आणत नाही. आणि मला जर बोलता चांगलं आहे तर तुम्ही फक्त बोलत राहणार आहे, आणि त्याच्यात तुम्हाला चांगला चांगला उपदेश दिला, त्याच्यात शेती सुधारली तर 100% फायदा तुम्हाला त्याच्यात होणार आहे. मग आता आजचा कार्यक्रम मी फक्त ठेवला होता आंबे बहारासाठी, पण भूषण दादाने मला सांगितलं की नवीन लागवडी आमच्या भागामध्ये होतात, त्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडस बोलायचं आहे. क्लिअर? मी आता डाळिंबावरती आलेलो आहे. नवीन लागवड करताना 100% जर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये तेलकट नसेल आणि तिच्यामध्ये जर तुम्ही गुटी बांधून रोप तयार करू शकत असाल तर त्याच्यासारखे ह्या जगातलं चांगलं रोप उगलच नाहीये, एवढं ध्यानात ठेवा. जर तुम्ही तेलकटच्या नर्सरी मधून रोप आणले, जर तुम्ही मरच्या नर्सरीतून रोप आणले आणि किती औषधं सोडले तर तेलकट आम्ही मर जाणार नाहीये, तुम्ही 100% पुढे फेल होणार आहे. म्हणून सगळ्यात पहिलं रोप घेताना मी आता फक्त ट्रेनिंग केलेले 12,000 लोक आहेत, फक्त ट्रेनिंग केलेले पैसे देऊन, ज्यांनी मला पैसे दिले आणि ट्रेनिंग केले असे 12,000 लोक झालेले आहेत. आणि अशा याच्यामध्ये साधारणतः माझ्याकडे 80,000 शेतकऱ्यांचा डेटा आहे. आज जो तुम्ही इथं फॉर्म भरणार आहे तो माझ्या ऑफिसला येणार आहे, माझ्याकडे तो डेटाबेस मध्ये जाणार आहे, ज्यांचे पहिले नंबर आहेत ते काढून टाकले जाणार, पुन्हा जेवढे नवीन येतील ते त्याच्यात ऍड केले जातात. असा 80,000 डाळिंब उत्पादकांचा भारतातील नंबर ऍड्रेस सहित माझ्याकडे आहे. त्याचे किती झाड आहेत ते पण माझ्याकडे, किती एकर त्याचं डाळिंब हे पण माझ्याकडे, त्याचे ते किती जागा उपडतात ते पण माझ्याकडे. मग एवढा मोठा डेटा माझ्याकडे असताना बीटी बोरे जर आवाहन करतोय की बाबा हो, इथून पुढे जर डाळिंबाची शेती तुम्हाला चांगली करायची असेल तर रोप चांगले पाहिजे. लोक मला विचारतात कोणती नर्सरी चांगली जिच्यामध्ये मर रोप नाही, जिच्यामध्ये तेलकट नाही. किती दिवस मी म्हणायचं की नाही नाही मला नाही माहिती, तुम्ही शोधा, शेतकऱ्याला एवढे काम आहेत का, तो जाऊन 100% फसणार आहे. मग मी ज्यांनी ट्रेनिंग घेतलं त्यांना आवाहन केलं होतं, एक एकर दोन एकर दीड एकर जर तुमच्या बागेमध्ये 100% तेलकट डाग नसेल किंवा 100% मर रोप नसेल तर तुम्ही एक एकर दोन एकर वरती मला गुटी बांधून द्या आणि तीच गुटी 100% मी तुमची विकून देतो, कारण लोक मला तेवढी मागत होते. एवढ्या लोकांना 2 वर्षापासून सांगितल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातला एक माणूस ऑफिसला आला आणि त्याने म्हणले की साहेब माझी बाग अशी अशी आहे, म्हटलं मला बघावं लागेल, जर तेलकट डाग नाहीये मर रोप नाहीये आणि 100% तुमचे जर भव्याचे रोप असतील तर मी तुमची गुटी प्रमोट करेल. आणि फक्त एका वेबिनार मध्ये सांगितलं, रमेश धांडगे नावाचे शेतकरी आहे, घनसांगवी जवळ त्यांचं गाव आहे, त्यांच्या गावामध्ये 25 किलोमीटरच्या आजूबाजूला एकही डाळिंबाची बाग नाही आणि मर रोप तेलकट डाग नसलेली बाग आहे, ते गुटी बांधणारे, ज्यांना रोप पाहिजे असेल त्यांनी गुटी बुक करा, गुटी आणा आणि तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर त्याच्यात पिशवीत भरा आणि नंतर लागवड करा. एक शेतकरी तयार झाला, 8-10 दिवसामध्ये 3 लाख रोप त्यांचे रमेश भाऊ आले होते ना, हे रमेश भाऊ तिथून इथं आले. आता हे केलं त्यांनी 15 रुपयांनी गुटी देत आहे, पॅकिंगचा 1 रुपया खर्च घेत आहे आणि बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावू शकत नाही, यांच्याकडे एका 2 रुपये 100% पीटी बोरे घेत असत. इथपर्यंत आपला विचार हो,
आणि मी कमिशन मागतो मागत नाही असं बिलकुल नाहीये. रमेश भाऊला एकच कमिशन मागितलं किंवा तुम्ही जर रोप बनवणार असाल तर कमिशन एकच मागतो. ज्या दिवशी तुमच्या बागेमध्ये तेलकट येईल पानावरती दिसेल त्या दिवशी पीटी गोरेला फोन करा, साहेब मी 3 लाखाची बुकिंग घेतलेली आहे पण पानावरती तेलकट दिसलंय, एवढं प्रकरण हँडल करा, त्या लोकांना कोणाकडनं कुठे द्या, मी माझी पूर्णची पूर्ण कुठे जाळून टाकणार आहे. हे कमिशन तुम्ही देऊ शकत नाही. जर समाजासाठी आपल्याला काहीतरी द्यायचंय तर 100% द्यायला पाहिजे. म्हणून जर रोपं तुम्हाला मिळत नसतील चांगले तर डाळिंबाच्या बागा लावू नका. जर रोप तुम्हाला चांगले मिळत नसतील तर डाळिंबाच्या बागा लावू नका आणि उद्ध्वस्त होऊ नका. कारण प्रचंड मरोग आणि प्रचंड तेलकट आता वाढलेला आहे आणि लवकर जर रोप तुमचं चांगलं राहून नाही आणि त्याच्यावरती जर आलं तर अवघड होईल. 2, जसं तुम्ही गहू किंवा कांदा लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत करता तशीच मशागत जर तुम्ही डाळिंबाची करून लागवड करणार असाल तर अवघड आहे. कारण सांगतो, डाळिंबाचं पीक जर तुम्हाला 15 वर्षासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची मशागत पद्धतशीर करायला पाहिजे, रिपिंग करायला पाहिजे, जमीन फोडायला पाहिजे, त्याची मुळे खालपर्यंत जातील अशा पद्धतीची उपायोजना तुम्हाला करायला पाहिजे, तरच तुमचं डाळिंब पुढे चांगलं राहणार आहे. लेवलिंग जास्त करू नका. वरची जी सुपीक माती आहे तिला डिस्टर्ब करू नका. फक्त आणि फक्त तुमची जर जमिनीमध्ये पाणी खाली जात नसेल तर रिपिंग करा, ड्रेनेज वाढवा, पण तुम्ही तुमच्या बागेमध्ये खालची माती वरून वरची माती खाली करू नका. मित्रांनो, एका दगडापासून 1 इंचाचा मातीचा थर तयार होण्यासाठी 200 वर्ष लागतात. तुमचं फोकलँड तुमचं जेसीबी 2 दिवसामध्ये सगळं उलट पालट करून देतोय. माझा मित्र आहे शक्तीदादा स्पेनचा, त्यांनी मला सांगितलेलं आहे की जेव्हा तू नांगर जमिनीमध्ये घालतोय त्यावेळेस जीवाणू आणि गांडुळांची जी अवस्था होती ती अवस्था जर तुझ्या बाबतीत झाली तर तुला काय वाटेल. आणि ती अवस्था आहे, तू कुठेतरी एखाद्या विमानात हेलिकॉप्टर मध्ये बसलेला आहे, तुझे सगळे निकटवर्तीय एका फ्लॅट मध्ये बंगल्यामध्ये राहत आहे आणि सगळं हलतंय, सगळे बाईक बंगले कोसळले जात आहेत, सगळे त्याच्याखाली दबतात, सगळे त्याच्याखाली मारतात, पृथ्वी दुबंगली जाते, अशा पद्धतीचं चित्र तुला चालेल का? तेच चित्र तू तुझ्या गांडूळ तुझे जीवाणू त्यांच्यासाठी तयार करतोय. कमीत कमी टिलेज मध्ये कमीत कमी मातीला तकलीफ देऊन आपल्याला शेती करायची आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला जास्त लेवलिंग करायचं नाही, फक्त पाणी शेतामध्ये साचणार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला लेवलिंग करायची आहे. लागवड डाळिंबाची बेडवरतीच करायची आहे, खड्डे घेऊन डाळिंबाची लागवड करायची नाही. आणि जर खड्डे घेऊन लागवड सपाट जमिनीवरती करणार असाल तर 100% नंतर कधीही तुम्हाला बेड करायचे नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही डाळिंबाचे मुळ हवेमध्ये वाढू शकत नाहीये त्याच पद्धतीने डाळिंबाचे खोड तुम्ही मातीमध्ये गाडू शकत नाहीये, हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर तुम्ही खोड मातीमध्ये गाडणार असाल तर तुम्ही डाळिंबाचे मुळ मला हवेमध्ये आणून द्या. जो भाग जिथं राहणार आहे तिथंच ठेवा. म्हणून मी म्हटलं अर्धवट ज्ञान घेऊन आपण शेती करतो आणि तिथून आपले प्रश्न वाढलेले आहेत. म्हणून खड्ड्यामध्ये लागवड दिसणार नाहीये तिथे तुम्हाला, कारण एलईडी आहे. 1 नंबरचं नांगराचं तासात आपण लागवड करतो, 2 नंबरचं खड्ड्यामध्ये लागवड करतो, त्याच्यापेक्षा तुम्ही 3 नंबरचं जे दिसतंय ते बेडवरती लागवड करा, वरती लागवड करा. आणि बेड 2 फुटाचंच करा, त्याला हळूहळू तुम्हाला वाढवत जायचं आहे. आणि 6 फुटाचा टॉप, 8 फुटाचा बॉटम आणि 18 इंचाची उंची अशा पद्धतीचं जेव्हा तुमचं बेड तयार होईल त्यावेळेस ती बाग तुमची मरणार नाहीये. कारण खोड मातीमध्ये तुम्ही गाडणार नाहीये. जमिनीतून निघणारे जे काही वॉटर शूट आहे ते बिलकुल वरचेच असतील आणि ते काढताना कधीच खुंटी ठेवू नका. आयुष्यभर तुमच्या बागेमध्ये वॉटर शूट निघत नाहीये, त्याचा किती मोठा त्रास आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लागवड करताना खोड मातीमध्ये गाडू नका आणि एकदम चांगल्या पद्धतीने दाबून द्या. लागवडीचं अंतर 14 फुट बाय 10 फुटाच्या आतमध्ये घेऊ नका. हाय डेन्सिटी अल्ट्रा हाय डेन्सिटी हे खड्ड्यात देणाऱ्या टेक्नॉलॉजी आहेत डाळिंबासाठी. जेवढे जास्त झाड तेवढी ह्युमिडिटी जास्त, जेवढी ह्युमिडिटी जास्त तेवढा रोग जास्त, जेवढं डेन्स प्लांटेशन तेवढी फवारणी पण चांगली होत नाहीये. आणि मग रोग तिथं प्रचंड येतो, 2-3 वर्षामध्येच बागेचं वाटोळं होतं. म्हणून 14 फुट बाय 10 फुट मी आता नवीन लागवड केली 16 बाय 12 वरती. जेवढं तुम्ही स्पेस वाढवाल तेवढं चांगलं आहे. आणि जेवढं तुम्ही झाडांची संख्या कमी कराल तेवढं झाड मोठं करा. जेवढं झाड मोठं तेवढी प्रतिकार शक्ती त्याची चांगली, जेवढं झुडूप आहे तेवढी प्रतिकार शक्ती त्याची कमी आहे. म्हणून तो जो एक माइंडसेट आपल्याकडे आलेला होता तेलकट टाकायच्या पूर्वी की लवकर लवकर उत्पादन घेऊन टाका, पण जेवढं तुम्ही डेन्स करणार तेवढं तुमची तेलकट टाक वाढणार, एवढं तुम्हाला कायम ध्यानात ठेवायचं आहे. लागवड पूर्व पश्चिम करा, उत्तर दक्षिण करा, काही प्रॉब्लेम.
फक्त प्लॉट मध्ये पाणी साचणार नाहीये एवढी काळजी तुम्हाला तिथे घ्यायची आहे. 100% जर तुम्ही रोप घेताना जर बघितलं नाही की त्याला निमॅटोड आहे की नाही, जर निमॅटोड असेल तेच रोप तुम्ही लावला, तुम्ही कधीच ती बाग निमॅटोड फ्री ठेवू शकत नाही. कितीही प्रोडक्ट वापरा कधीच ठेवू शकत नाहीये. म्हणून रोप घेतानाच तुम्हाला एक नंबरचा जो फोटो दिसतो पहा किती मोठमोठ्या गाठी आहेत अशा पद्धतीचे रोप. आणि पर्टिक्युलरली होतं काय की एक महिनाभर एक वर्षभर तुम्ही रोप पिशवीत वाढवता, मोठी पिशवी करता, त्याच्यामध्ये सगळा निमॅटोड वाढतो, सूत्रकृमी वाढतो, ते व्हायला नको, तिची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे झाडाला आकार देणं. मी कायम सांगतो पहिल्या फोटो मध्ये मी लोकांना शिकवतो टॉपिंग कशी करायची आहे, आणि पुढचे तीन जे फोटो आहेत हे तीन फोटो आहेत. एक आहे तुमच्या येड्या बाबळी, दुसरा आहे तुमची रामकाठी, आणि तिसरी आहे तुमची गोड बाबळ. तुम्हाला डाळिंबाचं झाड कसं पाहायला आवडेल? सगळ्यांना गोड बाबळी सारखं झाड पाहायला आवडतं. मग तुमचे झाड येड्या बाबळी सारखे 10-10 फोडांचे का? कारण आम्हाला कोणी सांगितलंच नाही की ते कसं मॅनेज करायचंय. म्हणून सगळ्यात पहिलं आहे टॉपिंग. टॉपिंग म्हणजे काय? शेंडा कुडणं. याला इंग्लिश मध्ये म्हणतात की अपायकल डॉमिनन्स ब्रेक करणं. वरती तुम्ही जर त्याला पिचिंग केली तर दोन फांद्या निघतात आणि पुन्हा त्या फांद्या खोडापर्यंत मुळापर्यंत जाऊन त्याला स्ट्रेंथ देतात आणि एका एका खोडावरती झाड एकदम या पद्धतीने वाढलं जातं. म्हणून टॉपिंग करायचे आहे प्रत्येक 15 दिवसांनी. नवीन शेंडे वाढली की त्याला जाऊन तुम्हाला टॉपिंग करायचं साधं सोपं. हरभऱ्याची भाजी जशी कुरतो तसं सांगा लेबरला. प्रिन्सिपल ऑफ अपायकल डॉमिनन्स असं काही बोलू नका. लेट वाढवते त्यांना फक्त म्हणत जशी हरभऱ्याची भाजी आपण कुरतो तशी फक्त पिचिंग करायची, वर्ण फक्त टॉपिंग करायची. द्राक्षवाल्यांना बऱ्यापैकी माहिती असेल शेंडावाळे, तर तेवढंच फक्त तिथं करायचं आहे. या पद्धतीचे झाड नको व्हायला. आपलं सगळ्यात शेवटचं जे झाडाचं खोड येते माझं एकच खोड आणि एकदम मस्त. पुन्हा त्याला मी 3-4 फुटापर्यंत खोडवरती नेऊन नंतर बागा डेव्हलप केल्या होत्या. जे आले असतील त्यांनी माझ्या शेतामध्ये पाहिल्या होत्या. पण मी ते पण रिकमेंड करत नाहीये. जास्तीत जास्त 1 फुटावरनं तुमच्या फांद्या निघाल्या पाहिजे, पण खाली तुमचं एकच खोड असलं पाहिजे. कारण गोटी असेल तर त्याला 2-3 फुटवे राहतात. तुम्ही जास्तीत जास्त 3 खोड ठेवू शकता जेवढे ओरिजिनल गुटीला आलेले आहेत तेवढे. जेवढे ओरिजिनल गुटीला आलेले आहेत तेवढे तुम्ही ठेवू शकता. पण जर तुम्हाला सिंगल स्टेम ठेवायचंय त्याच्यामधला एकदम जो सशक्त आहे त्यालाच ठेवा, त्याला सेवा, आणि बाकीचे सगळे काढून टाका. आणि मग त्याला टॉपिंग करत करत मस्त झाड बनवा. आणि मग तुमचं झाड एकदम चांगलं, जे शेवटचा फोटो दाखवतोय, नाही तर ते खाली पहा त्याला किती वॉटर शूट आहे, मोजता येत नाहीये. एवढे मोठं आपल्याला करायचं नाहीये. फक्त काढताना माझी एकच इच्छा आहे की दर 15 दिवसांनी तुम्हाला काढायचं आहे. दर 15 दिवसांनी नवीन फुटवी आली रे आली की जाऊन त्याला पुसायचंय. म्हणजे जखम पण छोटी, उसाच्या कोंबड्या मोडतो तसे वॉटरशूट उपसायचे नाहीये. त्याची साल एवढी निघते की ती बुरशी आतमध्ये जाते, मरो कधीच कंट्रोल होत नाहीये. म्हणून ज्या गोष्टी मी सांगतो की दर 15 दिवसांनी फक्त खुडं पुसायचे, जमिनीतून येतं काढा. आणि एक वर्ष तुम्ही माझं ऐका, पायाच्या अंट्यासारखं जाड खोड ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर तुमच्या खोडातनं वॉटरशूट येणार नाहीये. आणि त्याच्यानंतर आयुष्यभर तुमच्या खोडातनं वॉटरशूट येणार नाहीये. वॉटरशूट येण्याची सगळ्यात मोठी समस्या आता जी आहे ती एकच आहे की तुम्ही वॉटरशूट अंगठ्यासारखे जाड झाल्यानंतर कट केले, त्याची खुंटी राहिली आणि त्या खुंटीत पुन्हा फुटवे येतात आणि ते काढून तुम्ही जखमा करता आणि जमीन ओली असेल तर त्याच्यात बुरशी जाते आणि मग रोग तुमच्याकडे येतो. म्हणून पहिले 12 महिने मी सांगतो तेव्हा कोवळ्या असताना वॉटरशूट पुसा, तिथं जखम पण होत नाहीये. आणि पावसाळा असेल तर कॉपरची ड्रेंचिंग करा, बस तुमचं खोड पण एकदम टकाटक राहील. आणि कालापा जो व्हिडिओ कॉल तुम्ही दाखवला मी तुम्हाला, तो आता माझा प्लॉट सिंगल स्टेमचा आहे. पहिल्या दिवसापासून मी बोंबलतोय की सिंगल स्टेमच ठेवा, जास्त ठेवू नका. कारण एका खोडाची जे झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट जे आहे ते स्वतःच आहे. आणि जेवढे वॉटरशूट असतील, हा वॉटरशूट वर चालला, तो वॉटरशूट वर चालला, आणि डाळिंब कधीच उभ्या सोटांना लागत नाही हो, डाळिंब आडव्या काड्यांनाच लागतात. मग जर तुम्ही टॉपिंग करून आडव्या काळ्या जर वाढवल्या तर सगळा माल तुम्हाला आतमध्ये लागतो. तर ते स्ट्रक्चर तुम्हाला पहिल्यापासून किती खोड ठेवायचे त्याच्यावरती ठरवायचं आहे. अशा पद्धतीचे तुमचे झाड झाले पाहिजे पहिल्या बहाराला. मीच येतो उभा जो दिसतोय तो मीच आहे. साधारणतः 6 फुटाचं झाड असलं पाहिजे आणि त्याची रुंदी जी आहे ती साधारणतः 4 फुटाची असली पाहिजे. तर 6 फूट उंचीचं 4 फूट उंचीचं 50 फळ देणार 15 महिन्यामध्ये तुमचं झाड तयार होतं.
जर तुम्ही त्याला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, योग्य पाणी व्यवस्थापन, योग्य रोग आणि किडींचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर 100% तुमचं झाड अतिशय चांगलं होतं आणि असं झाड तुमचं रोगाला जास्त बळी पडत नाही. पण जर तुम्ही वॉटर शूटचे फोडे केले, एक सांगा, तेलकट आलंय तुमच्या बागेमध्ये कधी ना कधी, काळीवरती दिसलं, काळ्या काळ्यांना दिसलं का वॉटर शूटच्या काळ्यांना दिसलं, तर तुम्हाला जर सगळं माहिती तुम्ही मला कशाला विचारता. ते वॉटर शूट पहिल्या दिवसापासून ठेवू नका. मस्तपैकी तुमचे फोडं जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल काडीचेच फोडं बनवा. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी प्रतिकार शक्ती, चिवट फोडं आपण ज्याला म्हणतो, ते चिवट फोडं तिथं राहतील. अशा पद्धतीने तुम्हाला झाडं तयार करायचे आहेत बहारासाठी. क्लिअर झालं सगळ्यांना? मला माहिती आहे मी थोडस स्पीडली घेतलेलं आहे, पण या पीपीटी सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत. जे खाली बसलेले आहेत किंवा ज्यांना दिसत नाहीये त्यांनी माफी मागतो मी त्यांची, की तुम्ही तसेच राहा. हे सगळं येईल आणि जेव्हा पीटी गोरे बोलत ते ऐकलेलं असेल ते हे पुढे घेतलं की कळेल हा याला सिंगल स्टेम आहे, असं करायचं तसं करायचं. क्लिअर? ओके, आता आपण जाणार आहोत बहार व्यवस्थापनाला. बहार व्यवस्थापन, तर त्याच्या आधी 6 महिन्यांनी तुम्हाला हलकी छाटणी घ्यायची आहे, खालून वरती उचलून घ्यायचं आहे, झाड मोकळं करायचंय. नीट ऐका, झाड तुम्हाला मोकळं करायचं आहे आतमध्ये. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या झाडात आतमध्ये पानं असतील आणि जेव्हा स्टोरेज अवस्थेमध्ये त्या पानांना सूर्यप्रकाश मिळेल तेव्हा तेव्हाच फक्त तुम्हाला त्या पानांमध्ये माधिकाई निघणार आहे. ज्यांचं झाड गच्च त्यांना वरती सेटिंग होते, ज्यांचं झाड मोकळं त्यांना आतमध्ये सेटिंग होते. आणि आतमध्ये सेटिंग होणं हे सगळ्यात चांगलं, कारण सूर्यप्रकाशासारखं नेमॅटिसाइड, सूर्यप्रकाशासारखं बुरशीनाशक, सूर्यप्रकाशासारखं जीवाणूनाशक या पृथ्वीवरती दुसरं कोणतंच नाहीये, आणि टॉनिक पण त्याच्यासारखं कोणतंच नाहीये. म्हणून तुमचं झाड जे आहे ते एकदम मोकळं असलं पाहिजे, तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आयुष्यभरासाठी. म्हणून हे 6 महिन्यांनी 12 महिन्यांनी हलकी छाटणी तुम्हाला घ्यायची आहे. प्रत्येक 6 महिन्याला आणि 12व्या महिन्याला बाजूने खत टाकायचे आहे. दोन्ही बाजूने जे टाकलेले दिसतात आणि ते तुम्हाला माती आड करायचे, पण ती माती तापलेली असावी. नांगराच्या पलट्या मारू नका, नाही तर नांगर आणि त्याची डायरेक्ट पलटी असं नाही करायचं. तापलेली सुपीक माती या वरंब्याला न्यायची. वरंब्याचे कांदे केवडले होतात मोठे, मग ही जी तापलेली सगळी माती कुठे न्यायची? आपल्याला वरंब्याला न्यायची आहे. अशा पद्धतीने वरंबे तयार करायचे आणि मग कितीही पाऊस पडू द्याना, खाली जरी पाणी साचलं तर वरंब्यात पाणी येत नाहीये, म्हणजेच वॉटर लॉगिंग कंडिशन होत नाहीये, म्हणजेच वापसा कंडिशन कंटिन्युअस राहते. आणि जेव्हा वापसा कंडिशन राहते तेव्हा तुमच्याकडे बऱ्यापैकी रोग येत नसतात. तर ती एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. तण नियंत्रण सुरुवातीला तणनाशक वापरायचं नाहीये, ग्रास कटर पण वापरायचं नाहीये, लेबर लावून तुम्हाला हातानेच ते काढून घ्यायचं आहे. आणि जे काही त्याला फुलं येतील ते फुलं तुम्हाला तोडत राहायचे आहे. कारण नीट ऐका, डाळिंबाच्या झाडावरती फुलं किंवा फळं नसताना डाळिंबाच्या पानामध्ये तयार झालेलं अन्न हे डाळिंबाच्या झाडाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी वापरलं जातं. आणि जेव्हा डाळिंबाच्या झाडावरती फुलं किंवा फळं असतील तेव्हा डाळिंबाच्या पानामध्ये तयार झालेलं अन्न फुलाच्या आणि फळाच्या विकासासाठी वापरलं जातं. आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून पानामध्ये 94 ते 96% अन्न निर्मिती डाळिंबाचं झाड करतं. उरलेलं 4 ते 6% तुमचं 0.34 DAP हे सगळं आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? म्हणून फुलं नेवलं तर तुमचं झाड बारीक राहणार आहे आणि फुलं काढलं की तुमचं झाड मोठं होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. रोग आणि कीड येणार आहे त्याच्यावरती कीटकनाशक मारायचे आहे. ऑर्गॅनिक घ्या, जैविक घ्या किंवा केमिकल घ्या, तर ते मारून तुम्हाला या रोगाचं आणि किडीचं व्यवस्थापन चांगलं करायचं आहे. पहिल्या वर्षापासून तुम्हाला पेस्टिंग करायचे आहे आणि पेस्टिंग करण्याची सगळ्यात चांगली वेळ जी आहे दिवाळी नंतर, लगेच थंडी चालू व्हायच्या आधी वर्षातून एकदा पेस्टिंग करा. आणि पेस्टिंग वर्षातून एकदाच करायची आहे. 4-4 वेळा पेस्टिंग करू नका आणि कोणांना इजा करू नका. आणि खूप जास्त केमिकलचा डोस घेऊन खोडं जे आहे ते धुवून काढण्याचं पाप करू नका. क्लिअर? आंतरपीक कोणतं घ्यायला पाहिजे? शक्यतो नका येऊ. आणि घ्यायचंच असेल ज्या आंतरपिकाला, जे पीक तुम्ही घेणार आहे जर त्याला निमॅटोड येत असेल तर 100% घेऊ नका. जर फ्युजरियम विल्ट येत असेल तर 100% घेऊ नका. 100% घेऊ नका. मग कोणती आंतरपिक घ्यायची? ज्याची उंची डाळिंबापेक्षा जास्त नाहीये, ज्याचं 4 महिन्यापेक्षा जास्त
आयुष्य नाहीये, कारण प्रत्येक सहा महिन्यांनी आपल्याला पेटला माती लावायची आहे, म्हणजेच आंतरपीक निघून गेलं पाहिजे. असेच आंतरपीक तुम्हाला तिथे घ्यायचे आहेत. आणि कांद्यासारखं असेल असं आंतरपीक घेतलं तर त्याचं बेवड पण चांगलं राहतं आणि डाळिंबाची बाग आपली चांगली येते. पण आंतरपिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि रोग आणि कीड व्यवस्थापन हे डाळिंबापेक्षा वेगळं असतं. नाही तर मग कांद्यावरती वापरायचं प्रोपिनोफॉस आणि त्याने डाळिंबाचे झाडं लहान असताना धुवून काढायचे तसं काही पानं गळून जातील. म्हणून त्याचा आणि याचा चालतंय का अशा पद्धतीने विचार करून तुम्हाला रोग आणि कीड नियंत्रण करायचे आहे. आणि ताग आणि डाळींचा घेऊ शकता, पण त्या तागामध्ये तुमचं डाळिंबाचं झाड शोधावं नाही लागलं पाहिजे. सोयाबीन वगैरे पण घेऊ शकता, पण एवढी डाळिंबाच्या बाजूला लावू नका की सोयाबीन वाढल्यानंतर डाळिंबाचं झाड खाली रेंगू राहिलंय असं नको व्हायला. म्हणून डाळिंबाची जागा डाळिंबाला द्या. डाळिंबाला सूर्यप्रकाश पाहिजे, डाळिंबाला हवा पाहिजे, ते सगळं तुम्हाला त्याला द्यायचं आहे. क्लिअर? आता तुमचं झाड झालेलं आहे 15 महिन्याचं आणि मग तुम्हाला आता बहार व्यवस्थापनाकडे मी घेऊन जाणार आहे. पण डाळिंब शेतीतील जे 4 मूलभूत सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांवरती मी आता बोलणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला सिद्धांत आहे डाळिंबाचं शरीरशास्त्र. कधीतरी तर ऐकू आपण डाळिंबाचं झाड पाणी आणि खत घेतय, कधीतरी तर ऐकू ते कसं पचलं जातंय, कधीतरी तर ऐकू फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया काय आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही मारा आणि टाका याच्यातून बाहेर पडणार नाहीये. त्याच्यातून बाहेर निघायचंय मग तुम्हाला हे ऐकावं लागेल. 2 नंबरला आहे पाणी व्यवस्थापन. डाळिंबाचा सगळ्यात मोठा जर दुश्मन कोणी असेल तर पाणी. पाणी देऊ देऊ बागा मारल्या, पाणी देऊ देऊ बागा मारल्या, दिवसा दे, 2 तास दे, तो बीटी गोऱ्याला फोन करतो तिथून विचारतो साहेब पाणी किती देऊ, बीटी गोऱ्याला देतो तिथून सांगतो तळवड्यामध्ये भूषण दादा 2 तास पाणी द्या. त्याने कधी बाग आज पहिल्यांदा घरी गेलो मी आज पण ते पण बागेत नाही गेलो. पण ठीक आहे, अंगणातून कळतं की शेती कशी आहे मुरमाडाचे. अरे चाललंय काय आपलं, सांगतोय तो शिर्डीला बसून भूषण बचावला की अशा पद्धतीने द्यायचं, हे सगळं खोट आहे. मला माहिती पाहिजे माझ्या बागेला आज किती पाहिजे, कारण पाणी तुम्हाला द्यायचं आहे ते कोणकोणत्या गोष्टींवरती डिपेंड आहे. तुमचं टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, सनलाईट किती आहे, पाऊस किती आहे, ढगाळ वातावरण किती आहे, 1 लॅटरल आहे, 2 लॅटरल आहे, किती लिटरचे ड्रिपर आहे, किती ड्रिपर आहे, मल्चिंग केलेलं आहे का, तण आहे का, पिकाची अवस्था कोणती आहे, त्या अवस्थेमध्ये पिकाला कमी पाणी दिलं तर आपल्याला काही बेनिफिट होणार आहे का. एवढ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहिती होतात तेव्हा तुम्हाला कळतं की पाणी व्यवस्थापन काय आहे. याला म्हणतात प्रिसिजन इरिगेशन. पण आम्हाला हे काहीच माहिती नाहीये, फक्त 2 तास दे, 2 दिवसात दे. पाणी देऊ देऊ बागा मारला का म्हटलो मी, जे जे शेतकरी पाणी जमीन उकरतात आणि मुळ हातात घेतात म्हणतात मुळी प्रॉब्लेम मध्ये आली आणली. मग मी त्याला एकच म्हणतो फक्त मुळ हातात घे असं घे आणि होत असं. अरे तिथं वरची सगळीची सगळी साल हातामध्ये निघून येते, मग पाणी कस काय जाईल जर लिकेज असेल तिथं. ती जिवंतच नाहीये, ती मेलेली आहे म्हणजे लिकेज आहे. आणि एक मूळ नसतं त्याच्याकडे की ज्याच्यावर गाठ नसते. मग पाईपलाईन मध्ये जर खडा टाकला तर पुढे पाणी येईल का, मग निमॅटोडची गाठ झाली तर वरती पाणी जाईल का, नाही. मग त्याचं झाड आंबे बारा म्हणजे दुपारचं पाणी कमी दाखवतं, त्याचे पानं सुकल्यासारखी दिसतात. मग कोणीतरी दुपारचं अरे पाणी कमी होत आहे हा का, थोडं वाढव, 2-4 तास करतो. अरे झाडामध्ये पाणीच जात नाही ना, कारण पाणी नेणारी पाईपलाईन एक तर ब्लॉकेज आहे निमॅटोडमुळं किंवा बुरशीमुळं लिकेज आहे, पाणी वरती जातच नाही, मध्येच एअर पकडते. याला कधी आम्ही विचारच केलेला नाहीये. सगळ्या जमिनींमध्ये सारखेच ट्रिपल आणि सगळ्यात मोठी झालेली एक घोटचूक सांगू आपली मरोगाची, एकच नळी टाकायची सिंगल नळी 10-10 फुटावरती बटन टोचायचे, बटन ट्रिपल नाही बटन टोचायचे आणि त्याच्याच बाजूला नेऊन झाड लावायचं बरोबर का नाही. आणि त्याने 6-7 महिने पाणी खोडात ओतायचं आणि तिथं सिलेटो सिस्टीस वाढून घ्यायची आणि वरून तिला मातीमध्ये काढायचं. आणि डाळिंबाचे झाड मारायला लागले वरून केमिकल टाकायचे. हे झालेल्या चुका आहेत, आता करून चालतील का आपल्याला त्या, नाही. म्हणून पाणी व्यवस्थापनावरती मी डिटेल मध्ये बोलणार आहे. त्याच्यानंतर तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन 1 नंबरचा येडेपणा. ज्याला ईसी माहिती नाही, ज्याला पीएच माहिती नाही, ज्याला टीडीएस माहिती नाही, ज्याला खतं किती पाण्यामध्ये मिसळून द्यायची हे माहिती नाही, तो वॉटर सुलेबलच्या कोणत्या टाकतोय फक्त खिशेखाली करतोय, खिशेखाली करतो. आता डोक्यामध्ये आला तर मग आम्ही आतापर्यंत जे टाकतो ना आम्हाला एवढे चांगले रिझल्ट मिळत राहील ना, मग हा काय उडून राहील ना, टाकले नसते तरी आले असते.
डाळिंबाच्या झाडाला सगळ्यात जास्त लागतं पोटॅश. किती? 1 टन डाळिंब तयार करायला 3 किलो 70 ग्रॅम. 1 टन डाळिंब तयार करायला 3 किलो 70 ग्रॅम तुम्ही टाकताय किती? मग माझी फक्त एकच विनंती आहे, दरवर्षी ट्रिपलच्या खालच्या मातीचा नमुना घ्या आणि फक्त एकच अन्नद्रव्य चेक करा, पोटॅश. पोटॅश की दरवर्षी तुम्ही जे पोटॅश टाकताय, दरवर्षी जर तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश वाढतंय, मग जमिनीमध्ये पोटॅशचा कारखाना आहे का? मग तुम्ही टाकू राहिले तेच पोटॅश तिथं वाढतंय, कारण तेवढं तुमच्या झाडाने घेतलेलं आहे. कारण डाळिंबाचं झाड कमी पाणी पितं आणि या दृष्टीवरती जे झाड सगळ्यात कमी पाणी पितं ते झाड सगळ्यात कमी अन्नद्रव्य घेतात. ते झाड सगळ्यात कमी अन्नद्रव्य घेत आहे, म्हणजे पाणी कमी तर अन्नद्रव्य पण त्याला कमी लागणार आहे. आम्हाला कोणी सांगितलंच नाही, कारण आम्हाला पैसे मिळत होते आणि क्वालिटी पाहिजे. आम्ही हे सोडते 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 सोड एवढं सोडलं एवढं सोडलं की 3 वर्षामध्ये त्या ड्रिपरच्या खालची मातीचा गोळा एवढा मोठा केमिकलचा करून टाकला की त्याच्यामध्ये ते पाणी सुद्धा आतमध्ये जाईना हो. आणि आंबे भारतच्या शेतकऱ्यांना तर आणखी त्रास, कारण जसजसं तुमचं सूर्यप्रकाश ड्रिपरच्या खालच्या ओल्या मातीवरती पडेल तिथलं पाणी ऑपरेट होणार आहे, बाष्पीभवन होणार आहे, तेवढंच पाणी जमिनीतून खाली येणार, खालून वरती येणार आहे. खालून वरचं पाणी जेव्हा येतं त्यावेळी ते येताना क्षार घेऊन येत आहे आणि ते पाणी उडून जातं, पण तिथं तुम्हाला क्षारांचा थर आलेला जमिनीवरती दिसतोय. म्हणजे जिथून पाणी आणि खत तुमच्या झाडात जाणार आहे तिथं तुम्ही खतांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं वाढवता की ते पाणी मुळावाट शिरतच नाहीये. हे कधी आम्ही चेक केलंच नाहीये. अजूनही काही शेतकरी आहेत की न कुजलेले शेणखत घेतात आणि ड्रिपलच्या खाली आणून टाकतात आणि त्या उकिरड्यामधली जी हीट पूर्ण गेलेली नसते तीच हीट ते ह्या उकिरड्यामध्ये तयार करतात ड्रिपलच्या खाली. आणि त्याच्यामध्ये आणखी घेऊन डीएपीचे तुम्ही गंज घालून राहिले. असा डीएपीचा गंज घातला आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमचे पांढरे मुळ आले, ते लगेच रपा रप ओढू राहिले, असं कधी होत आहे का? जोपर्यंत प्रत्येक दाना सुटा पडत नाही, 2 दाण्यांच्या मध्ये शेणखत किंवा माती येत नाही तोपर्यंत तिथून पांढरे मुळ जात नाही, तोपर्यंत ते खत तुमच्या झाडामध्ये जात नाही. हा सिद्धांत आहे. पण आतापर्यंत फक्त बेसल डोस द्या, हा याच्या एवढ्या गोण्या, याच्या एवढ्या गोण्या, याच्या एवढ्या गोण्या एकत्र कालवा. आता ते खत एकमेकांबरोबर चालत होते की नाही चालत होते ते पण माहिती नाही. कोणतं खत जास्त झालेलं, कोणतं खत उपलब्ध होत नाही आणि कोणतं खत कमी झालेलं, कोणतं खत उपलब्ध होत नाही हे पण आम्हाला कोणी सांगितलं नाही. पण बेसल डोस द्यायचा. बेसल डोस का? संतुलित आहार पिकाला गरजेचा. कोणता संतुलित आहार? संतुलित आहाराची व्याख्या पिटिगोरीची एकच आहे. ज्या अवस्थेमध्ये माझ्या डाळिंब पिकाला ज्या अन्नद्रव्याची ज्या प्रमाणात ज्या स्वरूपात गरज आहे ते मला त्याला उपलब्ध करून द्यायचंय, टाकायचं नाही, त्याला उपलब्ध करून द्यायचंय. आणि जर माझ्या जमिनीत नसेल तर मला बाहेर रोवून टाकायचंय. हा संतुलित आहार आहे. सांगा बरं, तुम्ही छोटं रोप लावलेलं होतं आणि 15 महिने 2 वर्षापर्यंत त्याला मोठं केलं, किती लोकांनी त्याला डीएपीचे 1 किलोचे डोस टाकले हो? झाड वाढलं नाही, त्याला कळी बारीक आली होती, कळीची लांबी नव्हती, त्याची कधी कळी गळाली? हॅलो, अरे शेती मोजमोजचे पैसे जात होते तोडायला, मला फोन यायचे काही एखादं टॉनिक आहे का, एखादं काही त्याला मारलं तर ती गळून जाईल, एवढी लांब लांब. आणि पावसाळ्यात ते जायचो, पावसाळ्यामध्ये. म्हणून सांगतो मी तुम्हाला की त्याला खायला अतिशय कमी लागतं, त्याला कमीच खाऊ घाला, त्याला कमीच खाऊ घालायचं आहे आपल्याला. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की डाळिंब शेती करताना अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं. त्याच्यात आणखी एक पुढचं सांगू तुम्हाला, विद्राव्य खतं 0-52-34 आज 5,000-6,000 बॅग झालेले असेल, मी तर म्हणतो ती 15,000 झाली पाहिजे, तेव्हा वापरणं बंद करते. कसं देतो आम्ही 0-52-34? 200 लिटरची निळी टाकी, निळीच लागते, लाल चालत नाही. 200 लिटरची निळी टाकी, तिच्यामध्ये 200 लिटर पाणी, आणि त्याच्यामध्ये मग 2 किलो टाकायचं असलं तर 2 किलो, 5 किलो टाकायचं असलं तर 5 किलो, 10 किलो टाकायचं असलं तरी 10 किलो. पण पाणी 200 लिटर हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, कारण आमची टाकी 200 लिटरची आहे, ती निळ्या रंगाची आहे. आणि मग हे 200 लिटर झुरबावतीस किती वेळात जाणार हो? 10 मिनिटात. का? आमच्याकडे वेळ तेवढाच आहे. पाणी किती वेळ जाणार आहे? 2 तास, म्हणजे 120 मिनिट. हो, मग कसे देणार तुम्ही? पहिले आम्ही समजा 120 मिनिट द्यायचे, पहिले 100 मिनिट आम्ही पाणी देणार, पूर्ण जमीन ओली करून घेणार, आणि नंतर 10 मिनिटांमध्ये आम्ही 0-52-34 पाणी सोडणार.
आणि ते वेंचुरीने देणार आणि वेंचुरीचा पॉक एवढा आवळणार की शेवटच्या लॅटरला पाणी निघत नाही. खरं बोलताय का खोटं बोलताय ते सांगा. शेवटच्या लॅटरला पाणी निघत नाही आणि नवीन तंत्रज्ञान झिरोबाऊन चौतीस चालत वायफाय टेक्नॉलॉजी पाणी जात नाही पण आमचं झिरोबाऊन चौतीस तिथपर्यंत पोहोचतोय. आबा बरोबर बोलतोय तुम्ही. किती जणांनी जाऊन आबांचं पाहिलंय प्रत्येक पाईपला पाईपला पाईप जोडलाय तिथं एक इंचीचा निवड ती मोटर चालू केली की तो कॉक चालू केला तर त्याला जात आहे आणि जेवढा वेळ पाणी चाललंय तेवढा वेळ खत जात आहे. म्हणजेच काय प्रत्येक पाण्याच्या थेंबामध्ये खत आहे ते पाणी पातळ आहे आणि जेवढं पाणी पातळ तेवढं तुमच्या जमिनीमधून खत पिकामध्ये जात आहे आणि जेवढं पाणी जड तेवढं खत तुमच्या जमिनीमध्ये साठलं जात आहे. साधा सोपा सिद्धांत आहे हा. साधा सोपा सिद्धांत आहे. लक्षात येतंय तुम्हाला. म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती मी बोलणार. आज मी लवकर सोडणार नाहीये हे तुम्ही ठरवून घ्या कारण हे कधीच मी बोलत नाहीये. आणि नंतर येतं तुमचं रोग आणि कीड व्यवस्थापन तण व्यवस्थापन. रोग आणि कीड व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन याच्यामध्ये तर बस औषध म्हणजे टॉनिक परफ्यूम अंडरपॅन्ट बनियनवरती औषधं मारतात. असा नळीचा येडा मारला गमरा चालू. अरे ज्याने थ्रिप्स मारतो त्याला पण मेंदू असतो आपल्याला पण मेंदू आहे आपण पण मरूच ना फक्त हळूहळू मरू. आणि पण माझा एकच प्रश्न तुम्हाला राहतो तुमच्या आजोबा पंजोबांचा सेक्शुअल स्टॅमिना आणि आजच्या नवीन पिढीचा सेक्शुअल स्टॅमिना सारखाच एका पवने मारू. पण त्याला जर वाढवायचं असेल तर आपल्याकडे फक्त फवारे मारताना पुरे कपडे घाला हो मित्र. काय जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते त्याच्यासाठी फक्त फवारे मारताना कपडे घाला. साधे सोपं आहे आणि तुम्हाला ही भाषा कळते म्हणून त्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. कीटकशास्त्रामध्ये शिकलेलो आहे हे किती भंगार आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये जाऊन कशा पद्धतीने तुम्हाला नपुसक करतात कसा कॅन्सर आणतात कसा डायबिटीस आणतात हे मला माहिती हो हे मला माहिती आहे. पण साधा एवढा एवढा ट्रिप्स मरत नाहीये एवढ्या एवढा ट्रिप्स मरत नाहीये एवढ्या मोठ्या धडाला काय करणार आहे म्हणून 65 वर्षावरती आयुष्य आणलंय आपण म्हणून पोतं उचललं बंद केलंय आपण. यांना लाईटली घेऊ नका यांना लाईटली घेऊ नका. आणि मग जे मी वापरतोय त्याची खरोखर गरज आहे का. हॅलो जे मी वापरतो त्याची मला खरोखर गरज आहे का की फक्त शेड्यूल चाललंय. किती लोक मी असे पाहिले तुमच्यातले की जे मेच्या 15 तारखेला कडक सूर्यप्रकाश असताना टेम्परेचर 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती असताना आर्द्रता बिलकुल 10% कमी असताना बोर्डोचे फवारे चालू राहतात. मी म्हणतो काय चालू आहे 1% बोर्डो का छाटणी झाली. मग आता छाटणीनंतर बोर्डो घ्यावा लागतो ना. बोर्डो म्हणजे काय मोरचूत आणि चुना. चुना का टाकला नाही ते बुरशीनाशक आहे. चुना फक्त पीएच वाढवण्यासाठी टाकतो आपण. आणि मग बोर्डो हे कॉपर बेस पंजीसाइड आहे आणि कॉपर बेस पंजीसाइड झाडावरती टाकल्यानंतर ज्यावेळेस कॉपरच्या पार्टिकलला आर्द्रता मिळते ओलावा मिळतो त्याच्यातनं क्युप्रोसाइन ते रिलीज करतात आणि जेव्हा ते क्युप्रोसाइन रिलीज करतात तेव्हा बुरशीनाशकाची किंवा जीवाणूनाशकाची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये येते ते क्युप्रोसाइन त्याला मारताय. पण आपण तेवढ्या ड्राय कंडिशन मध्ये बोर्डो मारतोय आणि आपण म्हणतो 1 नंबर रिझल्ट आहे. आणि हे वर्षानुवर्ष चालू आहे वर्षानुवर्ष चालू आहे. आणि आपली शेती तोट्यामध्ये चालली आपल्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आणि हे उदाहरण मला तुम्हाला अमेरिकेतले द्यायची गरज नाहीये इथं झालेले म्हणून मी एवढं डायरेक्ट येऊन बोलतोय. हे बऱ्याच लोकांना आवडत नाही हे पण मला माहिती असताना मी हे बोलतोय. ते पण वाईट आहे ते पण वाईट आहे. आणि ते कोणासाठी बोलतो तुमच्यासाठी बोलतोय. जर तुम्ही नाही शिकले आता जर तुम्ही म्हटले हे 4 सिद्धांत तुम्ही इथं बोलत राहा आम्ही निघून जातो हाच व्हिडिओ युट्यूबला टाका आम्ही घरामध्ये पाय लांबून देऊन मस्त पैकी रात्री झोपताना हो जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत नंतर पुन्हा पाहत येतो जरूर पैसे द्यायचे. पण तुम्ही म्हणले की इथं मांड्या घालून बसलोय मध्येच बसलोय आकडून बसलोय मध्येच लागणार आहे थंडीचे दिवस आहे आणि त्याचं कसं काय तुम्ही एवढा वेळ बोलणार कसं होणार तर मग अवघड आहे का नाही. मग आता मला तुम्ही सांगा
मी तुम्हाला आंबे बाराचं टोटल शेड्यूल जे आहे ते पीपीटी मध्ये आहे, अवस्थांनुसार दिलेले आहे की फ्लावरिंग स्टेज मध्ये ढगाळ वातावरण झालं तर काय स्प्रे करायचा, कळी लांब करायचे असेल तर काय स्प्रे करायचा, हा रोग आला तर काय स्प्रे करायचा, ही कीड आले तर काय स्प्रे करायचा, त्याच्यामध्ये जैविक काय आहे, केमिकल काय आहे, सेंद्रिय काय आहे, हे सगळे प्रोडक्टचे नावं टाकलेले, कंपनीचे सुद्धा नावं टाकून दिलेले आहे. जरुरी नाही की त्याच कंपनीचं घ्यावं, परंतु नटिओ जर टाकलेलं आहे तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, नटिओ म्हणजे बाहेरचं जे प्रोडक्ट येतं ते तुमच्या दुकानदाराकडे जे भेटल ते घ्या. माझा तसा आग्रह पण नाहीये तुम्हाला, क्लिअर होतं सगळं? ते सगळं तुम्हाला मी मराठीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पाठवून देईन, परंतु माझी फक्त एकच अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या पुढे बसावं आणि एकही माणसाने उठू नये जोपर्यंत माझे हे चार सिद्धांत मी तुम्हाला समजून सांगत नाही. कारण मी हे टेक्निकल गोष्टी बोलणार आहे ज्या आतापर्यंत तुम्ही कधीच ऐकलेल्या नाहीये. जर तुम्ही राजी असाल तर मीटिंग कंटिन्यू करू, नाही तर फक्त शेड्यूल पाहिजे असेल तर मी पाठवून देतो व्हॉट्सअपला, ते कागद भरा आणि तिथं जमा करा, मीटिंग संपली. आतापर्यंत दिलेलं ज्ञान काय कमी होतं का? जो काही झालेला खर्च आहे इथे यायचा तेवढा तो द्या. काय बोलला तो यार, काय अरे काय आपल्याला इकडून 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 पुढे हलवलं त्याने, जागा केला. आपण बदलायला पाहिजे. ही चर्चा तर 100% उद्या कस मध्ये मध्ये होणार आहे, आणि मग त्या चर्चेच्या आणखी काय काय चर्चा होणार ते पण मला माहिती आहे. आणि उद्या मी पुन्हा सटाण्यात येईल, वाईजी अण्णांच्या दुकानाचं उद्घाटन आहे आणि तिथं मी कांद्यावर बोलणार आहे. जर तुम्हाला उद्या वेळ असेल तर 11 वाजता सटाण्याला आनंद लॉन्स आहे नाशिक रोडला, या तिथं, तिथं कांद्यावरती मी बोलणार आहे. तिथं कांद्यामध्ये कसा करता येतो ते सांगणार आहे. तर काय सगळेजण राजी आहात? 100% कोणी उठणार नाही. ज्यांच्याकडे नोट्स काढायला वह्या पुस्तक असतील त्यांनी नोट्स काढा. माझी टीम मला माहिती नाही हे तुम्ही युट्यूबला टाकणार आहे का पुढे हा व्हिडिओ का नाही, असेल तर नसेल मला माहित नाही, पण रेकॉर्डिंग करून घेता येत असेल तर रेकॉर्डिंग करा, फक्त कुठे व्हायरल करू नका. ठीक आहे, तुमच्याकडे नोट्स घरी काढण्यासाठी, कारण बाहेर पेन आणलेच नाही. माझा कॉल किती जणांना आलता माझा, असा असा कार्यक्रम या, मी त्याचं सांगितलं होतं ना वया घेऊन यायच्या आहेत, आणल्या ना. अरे वा नव्या वया घेऊन आले. ओके, तर चलिये, मला अधिकार नाही तुम्हाला विचारायचा, पण तुम्ही मी बोलेपर्यंत असे उभे राहणार आहे का? कारण सांगतो मी, पुढे जागा आहे आणि आता इथून पुढे, आता किती वाजले 7, इथून पुढे काही झालं तरी 1.5 तास मी थांबणार नाहीये जोपर्यंत हे चारही सिद्धांत मी तुम्हाला सांगत नाहीये, जे तुम्ही याच्या आधी कधीच ऐकलेले नाहीये आणि याच्यानंतर तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत जे कुणीही सांगणार नाहीये याच्यावरती मी बोलणार आहे. म्हणून जर तुम्हाला पुढे येऊन बसता येत असेल तर इकडे बसा, जेणेकरून ते लोक येऊन बसतील, कुणीच उठणार नाहीये. क्लिअर? आहे डाळिंबाचं शरीर शास्त्र. पहिलं सूत्र आपण बघणार आहोत डाळिंबाचं शरीर शास्त्र. क्लिअर? आता तुमचं एक शरीर शास्त्र आहे तुमचं सगळ्यांचं, हॅलो 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 हॅलो, तुमचं सगळ्यांचं एक शरीर शास्त्र आहे. तुम्ही एका वेळेला उठता, एका वेळेला झोपता, तेवढे तास जर झोप झाली तर तुम्हाला चांगलं वाटतं, त्याच्यापेक्षा जास्त झोपले तरी चांगलं वाटत नाही, त्याच्यापेक्षा कमी झोपले तरी चांगलं वाटत नाही, जेवढं तुम्हाला खायला पाहिजे तितक्या वाजता तेवढं तुम्हाला मिळालं तर चांगलं, त्याच्यापेक्षा जास्त झालं तरी अजीर्ण होतं, त्याच्यापेक्षा कमी झालं तरी भूक लागते, एनर्जी कमी, असं काही होतं का? तसंच डाळिंबाच्या झाडाचं आहे. माझं सांगतो मी तुम्हाला, बरेच लोक म्हणतात की पीटी गोरेकडे एवढी मोठी एनर्जी कशी येते, ते 5-5 तास नॉनस्टॉप बोलतं. मी सकाळी 4:30 उठतो, मी 4:30 ते 7:30 तीन तास फक्त माझा असतो आणि माझ्या गोमातेचा असतो, त्यांचं सगळं मी उरकतो, माझं योगा प्राणायाम मेडिटेशन सगळं करतो. 7:30 ते 8:30 मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारतो, 7:30 ते 8:30 ते 9 वाजेपर्यंत माझा नाश्ता होतो. रोज सकाळी मी कमीत कमी 800 ग्रॅम, जास्तीत जास्त 1 किलो फळं खातो. रोज सकाळी साल्टा सहित नाही, साल्टे काढून जे खातो ते 800 ग्रॅम ते, आणि सगळ्यांनी करा मी जे बोलतोय ते, 800 ग्रॅम ते 1 किलो फळ खातो. कारण माझ्या पोटामध्ये इथे
एक किलो 400 ग्रॅम जीवाणू आहे, त्यांना ते खायला पाहिजे, मी त्यांना ते खायला देतो. त्याच्यानंतर 1 ते 2 च्या दरम्यान मी मस्त पैकी जेवण करतो, जेवढं खायचंय तेवढं, आणि त्याच्याबरोबर सॅलड घेतो. पुन्हा मी संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान जेवण करतो आणि मी 10:30, 10:30, 11 जास्तीत जास्त मी झोपतो. पुन्हा सकाळी 4:30 वाजता मी उठतो. अशा पद्धतीने मेल्यासारखं पडतो, जाग सुद्धा येत नाहीये, अशा पद्धतीची माझं दिनचर्या आहे. क्लिअर? पण याच्यामध्ये जेव्हा आता ट्रॅव्हल करणार आहे, झोप चांगली होणार नाही, तर दुसऱ्या दिवशी हीच एनर्जी राहील का? जांभळ्या येतील, पापोट्या दुखतील, ऍसिडिटी वाढेल, असं काहीतरी होईल ना. पण ते माझ्या बाबतीत होत नाही जर मी पूर्णतः घरी असेल आणि हे सगळं मला खायला भेटत असेल तर. क्लिअर झालं सगळ्यांना हे? हॅलो, ओके. आता डाळिंबाच्या झाडाला जमिनीमध्ये आणि जमिनीच्या वर असे दोन भाग आहेत, जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वर. जमिनीचा खालचा भाग वर येऊ शकत नाही, वरचा भाग खाली जाऊ शकत नाही. क्लिअर? आपण चुका, मी म्हटलं हत्या करतो इथं कळेल तुम्हाला कुठं हत्या होते. खालचा भाग वरती येऊ शकत नाही, वरचा भाग खाली जाऊ शकत नाहीये. एक जर वरचा भाग खाली गेला मातीमध्ये तर त्याला मुळ्या फुटतील, तर ते चांगलं आहे का? नाहीये. म्हणून जर तुम्हाला डाळिंबामधले बऱ्यापैकी प्रश्न जर सुटवायचे असतील, सोडायचे असतील, तर 100% काय काम करायचं आहे? डाळिंबाच्या झाडाला जमीन चांगली द्या. डाळिंबाच्या झाडाला सगळ्यात जास्त आजार आहे मुळाचे आणि खोडाचे, सगळ्यात जास्त. आणि सगळ्यात मेन चूक जी आपली आहे ती आपण तिथं करतोय. मग आता जमिनीचा खालचा भाग काय करतो? झाडाला आधार देतो आणि 2 नंबर त्याला पाणी पाठवतो. ज्या पाण्यामध्ये मातीमध्ये असलेले खनिज विरघळलेले असतात त्याला आपण म्हणतो खत, अन्नद्रव्य, त्याला आपण म्हणतो अन्नद्रव्य. आणि ते पाणी डाळिंबाचं झाड वरती घेतं. पण जेव्हा वातावरणातील आर्द्रता 80% वरती जाते तेव्हा डाळिंबाचं झाड जमिनीतून पाणी पित नाही. डाळिंबाचं झाड हवेतलं पाणी पित आणि हवेतल्या पानामध्ये अन्नद्रव्य नसतात. म्हणून त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात. किती क्लिअर हो राहिले? पण 80% वरती आर्द्रता गेली, झुरबांच ती सोडायला पाहिजे का? पण आपण बंद करतो का? आणि वरून डिफिशियन्सी येतात. आणि न्यूट्रियंट डिफिशियन्सी कॉजेस डिजीजेस, नीट ऐका. न्यूट्रियंट डिफिशियन्सी कॉजेस डिजीजेस म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता रोग वाढवते. आणि त्याच वेळेस दृष्टीला येणारी किंवा दृष्टीत न पडणारी अन्नद्रव्याची कमतरता पानामध्ये होते आणि मग तिथं कोणत्याही रोगाला पटकन अटॅक करता येतो आणि मग ते झाड रोगांना बळी पडतात. झालं क्लिअर? मग आता जे पाणी जमिनीतून झाड वरती पित आहे ते पाणी एका विशिष्ट प्रकाराचं असेल तरच ते पित. म्हणजे काय? मी आता उदाहरण देतो, उदाहरणार्थ तुम्हाला कळेल. एका ग्लास मध्ये तुम्हाला दिलेलं आहे मी पाणी, दुसऱ्या ग्लास मध्ये दिलेलं आहे ताक आणि तिसऱ्या ग्लास मध्ये दिलेलं आहे लस्सी. आणि तुम्हाला फ्रुटी येते ना, फ्रुटी आपली, फ्रुटी बरोबरचा छोटा स्ट्रॉ दिला. पाणी जर प्यायला लावलं तर फ्रुटीच्या स्ट्रॉने तुम्ही पाणी पिऊ शकता, पिऊ शकता. ताक पिऊ शकता, ताक पण पिऊ शकता, पण कधी कधी बंद होणार आहे. मध्येच अद्रकचा तुकडा आला, कोथंबीरीचं पान लागलं त्याला, तर मग ते ओढणार नाही. मग त्यावेळेस आपण काय करतो? पुन्हा पेतो, पुन्हा पेतो. झाड पण तसंच करतो. म्हणून उदाहरण देतोय. आणि तोच स्ट्रॉ जर तुम्हाला मी दिला आणि मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही लस्सी प्या, तर लस्सी पिती पिता येईल का? पण तुम्ही लस्सी एवढी जोर थोरात ओढता, पार इकडं हाताने वरती येतात आणि मग थोडासा कुठून तरी एखादा थेंब येतोय आणि तो थेंब मस्त आहे बर का? हे खास स्ट्रॉ घे चमचा. झाडाकडे आहे की झाडाकडे आहे की तुमच्याकडे आहे? तुम्ही काय म्हणता? घे चमचा, नाही तर कारण हे झाडाला नाहीये, हे तुम्हाला आहे. पण झाडाला ते मिळत नाहीये. आलं लक्षात? म्हणजे नोट करायचं, ड्रिपर मधून पडणार पाणी जर 3.5 ईसीच्या वरती असेल तर ते डाळिंबाच्या झाडाच्या मुळा वाट शिरत नाही. किती जणांना माहिती होत? जर ड्रिपरच्या बाहेर पडणार पाणी
2.5 EC चं असेल तर ते डाळिंबाच्या मुळामध्ये शिरत नाही, कारण ते लस्सी बनलं आणि तेच पाणी तुमचे ट्रिपर चोकअप करत. हॅलो. आणि ट्रिपर हे छिद्र तुम्हाला डोळ्याने दिसत, डोळ्यांनी दिसणार छिद्र बंद करायची ज्या पाण्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्या मुळावरती असलेलं डोळ्यांनी न दिसणार छिद्र ते बंद केल्याशिवाय राहील, 100% बंद करणार इथे. आणि त्याच वेळेस मार्च एप्रिल मे पाऊस लेट झाला तर जून डाळिंबाला पाण्याची सगळ्यात जास्त गरज. का? जेवढं तापमान जास्त, जेवढी आर्द्रता कमी, जेवढा सूर्यप्रकाश जास्त, जेवढी हवा जास्त, जेवढी पानांची संख्या जास्त, जेवढा पानांचा आकार जास्त, तेवढं डाळिंबाचं झाड पाणी जास्त फेकणार आहे बाहेर. आणि तेवढंच पाणी खालून यायला पाहिजे, पण ते जर छिद्र बंद असते तर पाणी आतमध्ये घुसेल का? म्हणजेच ड्रिपरच्या खाली पडणार पाणी जर 2.5 EC च्या वरती असेल तर आतमध्ये जाणार नाही, कारण तिथं पडणार पाणी 2.5 EC च आहे. हा त्याचा एक प्रवास संपला, पण दुसरा प्रवास मातीमध्ये पडल्यानंतर चालू झाला. मातीमध्ये असलेले जे काही खत आहे, ज्याला तुम्ही खत म्हणता, मिनरल न्यूट्रियंट्स आहेत, ते त्याच्यामध्ये विरघळणार आहे आणि मग त्याची क्षारता वाढणार आहे. आणि ती क्षारता पण 2.5 च्या वरती जर गेली तर पुन्हा ते तुमच्या मुळावाटा आतमध्ये घुसणार नाहीये. तरी जीवाचा हतांग करून जसं तुम्ही पार इथपर्यंत प्रेशर दिला होता ते ओढण्यासाठी, असं झाड ऑस्मॅटिक प्रेशर क्रिएट करतं, त्याला आतमध्ये घेतं आणि ते जे खत आहे ते खत तुमच्या पानामध्ये जातात. ज्यावेळेस तुमची आर्द्रता कमी असते, टेम्परेचर जास्त असतं, सूर्यप्रकाश प्रचंड असतो आणि हवा प्रचंड असते, त्यावेळेस हे पाण्याबरोबर खत पण जास्त येतात. परंतु प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी, नीट ऐका, प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी 25 डिग्री सेंटीग्रेड ते 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर, 30% ते 60% आर्द्रता आणि 70,000 लक्स ते 1,20,000 लक्स एवढ्या इंटेन्सिटीचा सूर्यप्रकाश पाहिजे. याच्यापेक्षा जर तो जास्त असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. मग आलेले जे अन्नद्रव्य आहे ते पचवण्यासाठी एनर्जी पाहिजे असते, ज्याला कार्बोहायड्रेट म्हणतात. ते कार्बोहायड्रेट सूर्यप्रकाशाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये म्हणतात पाणी, सूर्यप्रकाश आणि वातावरणातला कार्बन डायऑक्साइड. मग जर त्याच्यामध्ये पाणीच कमी गेलं तर कार्बोहायड्रेट कमी तयार होणार आहे. कार्बोहायड्रेट कमी तयार झाले की मग तिथं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीचा वेग मंदावला जातो, म्हणजे झाडामध्ये अन्न निर्मिती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. आणि ती अन्न निर्मिती म्हणजे प्रोटीन, लिपिड्स, एन्झाइम्स आणि हार्मोन्स. थोडं आज ऐकावं लागेल, प्रोटीन, लिपिड्स, एन्झाइम्स आणि हार्मोन्स असे तयार होतात चार पदार्थ आणि त्याच्यातले उपपदार्थ तुमच्या पानामध्ये. पण जर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कमी झाल्या तर खालून पाण्याबरोबर आलेलं फॉस्फरस, पाण्याबरोबर आलेलं कॅल्शियम, पाण्याबरोबर आलेलं पोटॅशियम याचं पचन होऊन जे प्रोटीन, लिपिड्स, एन्झाइम्स आणि हार्मोन्स तयार व्हायला पाहिजे ते तयार होत नाही. आणि हे जे आलेलं 0.52 आहे ते पानाच्या कडेला जाऊन साचत, टोकाला जाऊन साचत आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला तिथं टीप बर्निंग जाणवतं. टोक करपायला लागतात, कडा पहिल्या पिवळ्या होतात, नंतर कडा करपायला लागतात. हे झालं तुमच्या सॉइलची टॉक्सिसिटी पाण्यामध्ये आली, कारण ट्रान्सपिरेशनचा वेग जास्त आहे आणि पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत, म्हणजे खत जास्त आहेत आणि तुम्ही तिथं मोठ्या प्रमाणावरती खत टाकत असता आणि ते पानांना या पद्धतीने इजा करता. जर असं तुमच्या बागेमध्ये कधी जर तुम्हाला जाणवलं, जेवढे बायो फर्टिलायझर तुम्हाला वापरता येतील तेवढे वापरा आणि पुढच्या महिन्यामध्ये एकही दाणा रासायनिकचा देऊ नका, तुमची बाग रिपेअर होईल. पण जर तुम्हाला तिथं आणखी कोणीतरी सांगितलं की याच्यामध्ये हे क्षार टाका, म्हणजे खत टाका, तर पुन्हा तुमची इथे ही टॉक्सिसिटी वाढत जाणार आहे. आणि इथे याला म्हणतात टिश्यू डॅमेज. ज्या पेशी उती असतात, उती, त्या उती डॅमेज होतात आणि तिथं जर उन्हाळ्यामध्ये एखादा पाऊस तुमच्याकडे पडला त्याच ठिकाणी तुम्हाला तेलकट नवीन जन्माला आलेला दिसतोय.
त्याच ठिकाणी. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा टेम्परेचर जास्त असतं तेव्हा खत आपल्याला जास्त देता येणार नाहीये, कारण झाडाचं पचन होत नाहीये. म्हणून क्लायमेटिक कंडिशन मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो आपल्याकडे येतो तो दोन गोष्टींचा, एक आहे सूर्यप्रकाश आणि दुसरा आहे तुमचं वारं. सूर्यप्रकाश पानांवरती पडल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेची अन्न निर्मिती करण्यासाठी होत असते, परंतु जसं भिंग कागदावरती आपण धरतो त्याला विशिष्ट प्रमाणातच धरावं लागतं. खाली घेतलं तरी पेटत नाही, वर घेतलं तरी पेटत नाही, आणि जरी इथं ठेवलं आणि हे जर कागद आपण हलवत राहिलो तरी तो पेटत नाहीये, त्याला स्थिर ठेवावं लागतं. प्रकाश संश्लेषण क्रियेत तुम्हाला पान स्टेबल पाहिजे. जेवढं वारं तेवढं त्याचं प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही आणि त्या वाऱ्यानंतर तुमच्याकडे रोगांना जास्त बळी पडतात झाड. आणि सूर्यप्रकाश जर उन्हाळ्यामध्ये 1,20,000 लक्स इंटेन्सिटीच्या वरती गेला तर पुन्हा तिथं प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. त्याच्यापेक्षा लक्स जर तुम्हाला कमी करायचे असतील तर तुम्हाला कव्हर करायला पाहिजे. मग कव्हर केलेले दोन फायदे झाले. एक तर तुम्ही त्या झाडाला प्रोटेक्ट केलं सनलाईट पासून, सनलाईट तुम्ही कमी केला, फोटोसिंथेसिस त्याची वाढवली, त्याच्यामध्ये अन्न निर्मिती झाली, जे काही यूव्ही रेज होते त्याला तुम्ही थांबवलं, तुमच्या झाडामध्ये जो अबायोटिक स्ट्रेस येणार होता तो येणार नाहीये आणि तुम्हाला क्वालिटी उत्पादन येणार आणि त्याने तुम्हाला तेलकट पण कमी येणार आहे. पण वारं पण तुमच्या झाडात जास्त जाणार नाहीये, तुमचे पानं स्टेबल राहणार आहे आणि फोटोसिंथेसिस तिथं जास्त होणार आहे. हा सगळ्यात मोठा बेनिफिट एनर्जी प्रोडक्शन साठी तुम्हाला तिथे मिळणार आहे. आणि मग तिची क्वालिटी आहे ती फळांची, ती तुम्हाला अप्रतिम मिळत राहते. आपण फक्त म्हणतो की फळ झाका, मी म्हणतो झाड झाका. फक्त फळ झाकून तुम्हाला ते रिझल्ट नाही मिळणार आहे, जे झाड झाकून तुम्हाला मिळतील तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर एक एक दोन दोन एकराला स्ट्रक्चर करायला सुरुवात करा. सगळ्यांनी केलेलं आहे, पण मी आबांच्या बागेत गेलेलो आहे, रवी आबांच्या बागेत, त्यांच्या बागेमध्ये जाऊन पहा की कशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेलं आहे. इथंच विद्यापीठ आहे, तेच जाऊन बघा आणि त्याच पद्धतीने जर केलं तर इथून पुढे तेलकटा कमी करण्यासाठी आणि क्वालिटी प्रोडक्शन तयार करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी वापराव्या लागणार आहेत, ज्याला म्हणतात क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. निश्चितच आपण ओरडायचं नाहीये, वातावरण बदललं तुम्ही काय करताय, फक्त खत बदलवताय आणि प्रोडक्ट बदलवत आहे. त्याच्यापेक्षा जाऊन काही गोष्टी बदलाव्या लागणार आहे, ते मी तुम्हाला फिजिओलॉजीच्या माध्यमातून सांगितलं आंबिया भारतातल्या शेतकऱ्यांना की तुम्हाला हे पण बदलावं लागणार आहे. क्लिअर झालं? फोटोसिंथेसिस अन्न निर्मिती पाणी खालून वरती येतं, टेम्परेचर आर्द्रता ह्युमिडिटी म्हणजे ह्युमिडिटी वारं आणि सूर्यप्रकाश कसं त्याला कारणीभूत राहतं हे मी तुम्हाला सांगितलं. मग फिजिओलॉजी मधला दुसरा कन्सेप्ट डाळिंबाच्या, पुन्हा बोलतो हे वाक्य आधी पण बोललेलो आहे, डाळिंबाच्या झाडावरती फुलं किंवा फळं नसताना डाळिंबाच्या पानावरती पडलेल्या सूर्यप्रकाशाने तयार झालेली अन्न निर्मिती त्या झाडाच्या विकासासाठी किंवा वाढीसाठी वापरली जाते. आणि जेव्हा फुलं आणि फळं असतील तेव्हा फुलाच्या आणि फळाच्या विकासासाठी वापरली जाते. म्हणून पहा, जेव्हा फुलं आणि फळं नसतात तेव्हा डाळिंबाचं झाड एकदम चांगलं वाढतं आणि फुलं आणि फळं वाढले की ते फुलं आणि फळं वाढतात, त्याला नवीन शेंडे येत नाही, नवीन ते झाड वाढत नाहीये. मग आपल्याला डाळिंबाच्या झाडावरती डाळिंब नसताना डाळिंबाच्या झाडाला खाऊ घालावं लागेल जर तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल. जर तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल, जर तुम्हाला पुढच्या बहाराला चांगल्या क्वालिटीची माती कळी पाहिजे असेल तर डाळिंबा हार्वेस्ट झाल्यानंतर त्याला खाऊ घालणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्या घरी कोणत्या तरी एका महिलेची डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाल्यानंतर 3-4 महिने आपण तिला आराम देतो, तिला खारी खोबऱ्याचे लाडू देतो, आई बाबाकडे पाठवून देतो आणि तिला जी तिनं बाळाला जन्म दिलाय तिची जी झालेली झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी आपण तिला वेळ देतोय. डाळिंबाचं डिलिव्हरी म्हणजे त्याची हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग नंतर त्याला खाऊ घाला, एकदम चांगला जाणवा वाढवा आणि त्या झाडामध्ये पुन्हा पुनर्भरण करा. याला मी म्हणतो, हे काम करणाऱ्या शेतकऱ्याला मी म्हणतो खानदानी डाळिंब बागायतदार. एवढं एक सूत्र फक्त तुम्ही घ्या की डाळिंबाला बेसल डोस वर्षातून एकदा हार्वेस्टिंग नंतर लगेच तुम्ही जिंकले. एकदा 10-10 वेळा
खत टाकू नका आणि टाकायचे असतील दाणेदार खत बिना स्लरीचे टाकू नका. डायरेक्ट डीएपी घेऊन 200 ग्रॅम टिप्पणच्या खाली ओतू नका. मुळं सरतात, मुळं कुसतात, मुळं वाळतात, मुळं जळतात आणि मग तिथं ते रोगांना बळी पडतात. म्हणून ही गोष्ट तुम्हाला तिथं करायची आहे. तर फिजिओलॉजी डाळिंबाची समजली एक सांगू. तुम्ही दिलेलं 0.534 तुम्ही दिलेली युरिया डाळिंब खाताना पीएचटी येते का? सांगा ना. म्हणजेच काय, डाळिंबाचं झाड असेंद्रिय घटक घेत. डाळिंबाचंच नाही अशोकाचं पण कोणतंही झाड असेंद्रिय घटक घेत आणि त्याला सेंद्रिय घटकांमध्ये कन्वर्ट करून देत आहे. नीट ऐका. 0.534 सेंद्रिय का असेंद्रिय आहे? सेंद्रिय असेंद्रिय कारण ते कुजत नाही, त्याच्यामध्ये कार्बन नाहीये. मग डाळिंबाचं झाड असेंद्रिय घटक घेत आहे आणि तुम्हाला काय देत आहे? पाला, फांद्या, फळ. पाला, फांद्या, फळ हे सेंद्रिय का असेंद्रिय आहे? सेंद्रिय. ते टाकलं की कुजणार आहे. म्हणजेच काय, जर जमिनीमधली क्षारता कमी करायची असेल तर आपण काय डोकं लावलं पाहिजे? असं काहीतरी तिथं उगवा की ते जास्त पाणी पिईल आणि जास्त पाणी पिऊन त्याच्यामधनं खत पण ओढून घेईल आणि जमिनीमधली क्षारता कमी होईल आणि आपली पिकं तिथं चांगली येतील. त्याच्यासाठी ताग आणि दहीच्या हे दोन पिकं आपल्यासाठी अतिशय चांगले. डाळिंब सोडून दुसऱ्या जमिनी सुपीक करायला जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये गवत उगतंय, तण उगतंय, तोपर्यंत तुमच्याकडे चान्स आहे जमीन सुपीक करायला. पण ज्या दिवशी तुमच्याकडे तण उगणार नाहीये त्या दिवशी तुम्ही जमीन कधीच सुपीक करू शकत नाही. कारण ह्या पृथ्वीवरती वनस्पती एकमेव असा सजीव आहे आणि त्या सजीवाचा सगळ्यात महत्वाचा एकच पार्ट आहे, त्याला आपण पान म्हणतो. जे पान जमिनीतून आलेल्या असेंद्रिय घटकांचं रूपांतर सेंद्रिय घटकांमध्ये करून देत आपल्याला नको असलेला आपण सोडलेला कार्बन डायऑक्साइड घेऊन पुन्हा आपल्याला ऑक्सिजन देत आणि सूर्यकिरण त्याच्यावरती घेत आणि खाली आपल्याला बसायला सावली देत. त्याचं नाव झाड आहे आणि आपण त्याची हत्या करतोय. मग कोणाची हत्या होणार आहे शेवटी? कम्प्युटर मध्ये बनणार आहे का? तुमचं खाणं कम्प्युटर मध्ये बनणार आहे का? तुमचे स्पर्म लॅब मध्ये बनणार आहे का? तुमचे स्पर्म जर पॉवरफुल बनवायचे असतील, पुन्हा 100 वर्षाचं आयुष्य न्यायचं असेल किंवा पुन्हा 100 किलोचा पोतं उचलायचं असेल किंवा आजोबा पंजोबांचा सेक्शन जर पुन्हा आणायचा असेल ते कोणाला ताकद नाही. म्हणून हत्या करू नका त्याची, त्याला चुकीचं काही करू नका. हे कळालं? आता तुमच्या डोक्यात बऱ्यापैकी आलं असेल की जर माझं झाडच जर एकदम हेल्दी असेल, प्रकाश संश्लेषण क्रिया आणि जर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये एकदम चांगल्या होत असतील तर त्याच्यामध्ये हार्मोन्स बनतात, एन्झाईम्स बनतात आणि त्याच्यामध्ये फायटोलिक जीन्स पण आहेत जे रोग प्रतिकार शक्ती तिथं वाढवत असतात. म्हणून एक वाक्य बोलतो ते ऐका. जर तुमचं झाड हेल्दी असेल आणि त्यांनी कोणत्याही बुरशीला किंवा जीवाणूला जर बोलवलं नाही किंवा त्याला अटॅक करू दिला नाही तर कोणत्याही बुरशीची किंवा जीवाणूची अवकाश नाही तुमच्या झाडाला टच करायची. पण त्याला नैसर्गिक पद्धतीने करा. तुम्ही केमिकलचा लोचा करून त्याच्यामध्ये होणारे हार्मोनिक चेंजेस जे आहेत ते तुम्ही करता. तेलकट येत नायट्रेट नायट्रोजनचे खत देत आहे, वाढेल का कमी होईल? अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला 100% टाळायच्या आहेत. त्या पीपीटी मध्ये मी मराठीत एकदम चांगल्या पद्धतीने लिहून दिलेल्या आहेत. कन्सेप्ट क्लिअर झाला फिजिओलॉजीचा? याच्यातून हे तर कळालं, खालून पाणी घेत आहे त्याच्यातच खत येत आहेत आणि ते प्रत्येक खत पाण्यामध्ये विरघळताना एक पीएच लागतो, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जर तो पीएच नसेल तर ते खत तुमच्या मातीतून पाण्यामध्ये येणार नाहीये. तुम्ही कितीही टाकत राहा ते जाणार नाहीये. मग तिथं क्षारता वाढणार आहे, क्षारता वाढली म्हणजे ईसी वाढणार आहे, ईसी वाढला म्हणजे पाणी लस्सी बनणार आहे आणि लस्सी आतमध्ये घुसणार नाहीये. आणि त्याच्यामध्ये जर डीएपी आणखी 200 ग्रॅम लिहून टाकली लस्सीचा लस्सा होतो, जाऊ शकत नाहीये. जेवढं पातळ तेवढं चांगलं. एक झालं सूत्र नंबर 2 पाणी व्यवस्थापन. सूत्र नंबर 2 पाणी व्यवस्थापन. पाणी डाळिंबाला गरजेचं आहे. डाळिंबाला कमी पाणी लागतं कारण डाळिंबाचं झाड झिरोफाइट आहे.
कमी पर्जन्यमान पडणाऱ्या भागात येणारी वनस्पती आहे, काटेरी झुडूप आहे, पाणी कमी लागतं म्हणजे अन्नद्रव्य सुद्धा कमी लागतात आणि आज डाळिंबाची वाट फक्त पाण्याने लावलेली आहे. डाळिंबाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पाण्याची गरज कमी किंवा जास्त असते. मग डाळिंबाच्या पाच अवस्था आहेत. डाळिंबाच्या पाच अवस्था आहेत. अवस्था नंबर एक स्टोरेज अवस्था, त्याचं पुनर्भरण. अवस्था नंबर दोन स्ट्रेस अवस्था, पानातलं अन्नद्रव्य काडीमध्ये नेणं. अवस्था नंबर तीन फुलं येणं आणि फळधारणा होणं. फुलं येणं आणि फळधारणा होणं. अवस्था नंबर चार फळाचा विकास होण्याची अवस्था, हिरव्या फळांची अवस्था. आणि अवस्था नंबर पाच हिरवे फळ लाल होणं. हिरवे फळ लाल होणं या पाच अवस्था आहेत. स्टोरेज अवस्था आणि फळाच्या विकासाची अवस्था पाणी जास्त, फुलाची अवस्था आणि हार्वेस्टिंगची अवस्था पाणी कमी, आणि तानाची अवस्था पाणी नाही. क्लिअर झालं? मग पाणी कमी पाणी जास्त कसं? दोन पाण्यांमधलं जे अंतर आहे ते तुम्ही कधीच चेंज करू शकत नाहीये. नीट ऐका, जे पुढे सांगणार आहे मी, दोन पाण्यांमधलं अंतर तुम्हाला कधीच बदलवता येणार नाही. परंतु जर तुम्हाला झाडाला पाणी कमी द्यायचं असेल तर ड्रिप तेवढाच वेळ चालवा जेवढ्या भागावरती मुळं ओले होतील तेवढंच पाणी तिथून जाणार आहे. बाजूचे जे काही मुळं आहेत ते मुळं कोरडे होतील, कारण ती माती कोरडी आहे. त्याच्यातून ते पाणी आतमध्ये जाईल का? नाही जाणार. एवढ्याच मुळांमधनं पाणी आतमध्ये जातं. आणि जेव्हा तुम्हाला पाणी वाढवायचं त्यावेळेस कोणतंही एखादं रूट ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स वाले प्रोडक्ट तुम्ही द्या आणि त्याला तुम्हाला द्यायचं आहे पूर्ण भागामध्ये. जे झोपलेले मुळं आहेत, वाळलेले मुळं आहेत, त्याला लगेच ऍक्टिव्हेट करा आणि ते पाणी तुमच्या झाडामध्ये वाढून घ्या. पण मी का सांगितलं नाही तुम्हाला, तुम्ही आज पाणी दिलेलं तुम्ही तीन दिवसांनी देत असाल तर तीनच दिवसांनी द्यायचं आहे. पाणी तुम्ही एक तास देत असेल तर 15 मिनिटं करा, चार तास देत असेल तर एक तास करा जर पाणी कमी करायचं असेल तर. कारण किती भागावरनं पाणी तुम्ही पाठवता त्याने तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करणार आहे. निसर्ग जास्त सोडून 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 तुम्ही मुळ जाळणार आहे, सडवणार आहे, ते नाही करायचं आपल्याला. मग एक्झाम्पल देतो, समजा हिरव्या फळांची अवस्था आहे. लाल गाठ हिरव्या मध्ये जातानी कळीवरती ती जी सेटिंग झालेली आहे त्याच्यावरती असे तुम्हाला तपकिरी रंगाच्या स्ट्रिप्स दिसतात, अशा रेषा रेषा दिसतात पहा, ती भाग एकदम चांगली असते. आणि त्याच अवस्थेमध्ये जर वातावरण तेलकट डागाला सगळ्यात जास्त पोषक झालं आणि तुम्ही जर जास्त पाणी दिलं तर त्याच अवस्थेत तेलकट कंट्रोल होत नाहीये, भयानक तेलकट येतो. अशा ठिकाणी पाऊस सतत आपल्या हातामध्ये नाहीये, पण आपलं जे पाणी आपण विहिरीचं देतो ते आपल्या हातामध्ये आहे, तिथं तुम्ही थांबवा. झाड सुकू द्या, त्याची जी पुढची तोती आहे ती मुलमुलीत होऊ द्या. थोडेसे कप्पे पडले तरी चालेल, भीक नको पण कुत्रावर. 500 ग्रामचं डाळिंब नाही झालं तरी चालेल, 300 ग्रामचं येईल तरी. पाणी कमी करा, तेलकट कमी होत आहे. घेताय तुम्ही लक्ष? देताय ना? अशाच्या शेवटी तुमची लाल अवस्था आहे फळाची. आणि लाल अवस्थेमध्ये तुम्हाला आणखी लाल कलर पाहिजे, त्यावेळेस तुम्ही पाणी कमी करा. पाणी कमी केलं की तुमचं मुळ कमी होतात, मुळ कमी झालं की सायटोकायनेस कमी होतं आणि इथिलिन वाढतं. कारण डाळिंबाच्या झाडामध्ये जे हार्मोन्स मी बोललो, डाळिंबाच्या झाडामध्ये पाच प्रकारचे हार्मोन्स असतात. त्यातले तीन हार्मोन हे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स असतात आणि दोन हार्मोन हे स्ट्रेस हार्मोन असतात. इथिलिन आणि अस्पॅसिक ऍसिड हे पानं गाळण्यासाठी, पानातलं अन्नद्रव्य मागे नेण्यासाठी आणि फळांना लाल रंग आणण्यासाठी आणि मुळं थांबवण्यासाठी गरजेचे असतात. इथिलिन आणि अस्पॅसिक ऍसिड ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो, आणि ऑक्झिन्स, सायटोकायनिस आणि जिब्रालिन्स हे जे आहेत याला आपण म्हणतो ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स, जे झाड नॅचरली त्याच्यामध्ये तयार करतं. झाडाची वाढ जर चालू असेल तर तुम्ही 100% म्हणायचं माझ्या झाडामध्ये इथिलिन नाहीये, माझ्या झाडामध्ये अस्पॅसिक ऍसिड नाहीये. कारण त्याची वाढ चालू आहे म्हणजे कोणते हार्मोन डॉमिनंट राहणार आहे, जास्त राहणार आहे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स, ते कोणते? ऑक्झिन्स, सायटोकायनिस, जिब्रालिन्स.
क्लिअर होते. मग आता जर या हार्मोन्स अशा पद्धतीने तयार होत असतील आणि लाल कलर आणण्यासाठी जर मला इथिलिन आणि अस्बेसिक ऍसिड जर वाढवायचं असेल तर मी काय करेल, पाणी कमी करेल. पाणी कमी केलं की मुळांची वाढ थांबेल, मुळांची वाढ थांबली की झाडाची वाढ थोडीशी थांबेल. म्हणजेच काय, वाढीसाठीचे जे कारक हार्मोन आहेत ते कमी होतील आणि जे स्ट्रेस वाढणारे हार्मोन्स आहेत ते तिथे येतील आणि तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचा कलर आलेले फळ मिळतील. पण आदल्या दिवशी रात्री 6 तास पाणी द्यायचं का, तो माल इथून बांगलादेशला जाणार आहे तिथपर्यंत तो सुकला नाही पाहिजे म्हणून वेगळा विचार नाही करायचा, ठीक आहे ना. म्हणजे तो माल फ्रेश राहील ना, लांबच्या मार्केटला जाणार आहे आपल्या एवढं चांगलं डाळिंब. क्लिअर झालं सगळ्यांना पाणी. मग आता पाणी कसं द्यायचंय, आपल्याला डाळिंबाला पाणी द्यायचं आहे ड्रीप इरिगेशनने. ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन संचार, म्हणजे प्लास्टिकच्या नळ्या आणि त्याला लावलेले ड्रिपर किंवा त्याच्यामधले ड्रिपर. मग सूत्र नंबर 1 पाणी व्यवस्थापनातलं काय, पाणी व्यवस्थापनातलं सूत्र नंबर 1 या काही स्लाइड्स आहेत ह्या तुम्हाला येणार आहे, मला त्याची गरज नाहीये पण तरी पण मी दाखवतो तुम्हाला. किंवा जाऊ द्या तुम्ही तिकडे इकडे होत नाही, खाली बसल्यानंतर पुन्हा मान अशोवरती जिराब सारख्या कराव्या लागतात, तसं नको व्हायला. तर मी ते दाखवतच नाही, मला सगळं माहिती, मी बोलतो हे तुम्हाला सगळं मी व्हॉट्सअपला पाठवून देतो, चालेल. म्हणजे कन्फ्युजन पण नाही होणार आहे इकडं तिकडे इकडं तिकडं. तर पाणी, डाळिंबाच्या झाडाला पाण्याची गरज किती आहे त्यानुसार तेवढ्या भागावरती तुम्हाला मुळांची वाढ करायची आहे आणि तेवढ्या भागांमधून तुमच्या डाळिंबामध्ये तेवढे मुळं तुम्हाला वाढवून पाणी पाठवायचं आहे. क्लिअर झालं. सूत्र नंबर 1, जेवढं तुमचं झाड मोठं तेवढी पाण्याची गरज जास्त, जेवढं तुमचं झाड छोटं तेवढी पाण्याची गरज कमी. जेवढ्या झाडांवरती आणि तिकडे कोण बडबड करतंय, मागे मागे बडबड नका करू, तिकडे कोणी आहे का आपले व्हॉलेंटियर भूषण दादा, कारण हा ते अर्धवट घेऊन जातील तर माझंच नोबदनाम होईल. महत्वाची गोष्ट सांगतोय मी, त्या कधीच ऐकल्या नाही, जे मी शरीरशास्त्र सांगितलं ऐकलं होतं कधी एवढं डिटेल मध्ये आणि एवढं सोप्या भाषेत, चांगलं वाटलं ना. मग पाणी व्यवस्थापन इथं तर खटाखट फ्यूज उठणार आहे, थांबा ना. पाणी व्यवस्थापनाचं सगळ्यात पहिलं सूत्र, जेवढं झाड मोठ तेवढं पाणी जास्त, जेवढं झाड छोट तेवढं पाणी कमी. जेवढे पानं जास्त तेवढं पाणी जास्त, जेवढे पानं कमी तेवढं पाणी कमी. जेवढा पानांचा आकार मोठा तेवढं पाणी जास्त, जेवढा पानांचा आकार छोटा तेवढं पाणी कमी. जेवढं टेम्परेचर जास्त आणि आर्द्रता कमी तेवढं पाणी जास्त, आणि जेवढे टेम्परेचर कमी आणि आर्द्रता जास्त तेवढं पाणी कमी. जेवढी हवा जास्त तेवढं पाणी जास्त, जेवढी हवा नाही तेवढं पाणी कमी. जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढं पाणी जास्त, जेवढा सूर्यप्रकाश नाही तेवढं पाणी कमी. क्लिअर झालं. मग कसं ठरवायचं, कसं ठरवायचं, सूर्य डोक्यावरती आल्यानंतर तुमच्या झाडाची जी काही गोल सावली पडते ढग नसतानी, आज ढग होते ना, पण तुम्ही सावलीच नाही दिसली मला बोल, ते कारण काही सांगतात. सूर्य डोक्यावरती आल्यानंतर दुपारी झाडाची जी काही गोल सावली पडते त्या सावलीचा मुरमाड जमिनींमध्ये 60% जास्त भाग ओला करा, काळ्या जमिनींमध्ये 30% जास्त भाग ओला करा. पण तो भाग ओला करताना जिथं झाड संपत तिथून खडा खाली टाकायचा, ड्रिपर तुमचं तिथं असलं पाहिजे, ज्याने अर्धी माती सावलीतली ओली करायची, अर्धी माती उन्हातली ओली करायची. आणि खोडामध्ये आणि सकाळीपासून संध्याकाळपर्यंत जिथं कधीच ऊन येत नाही या भागावरती कधीच ओल करू नका, तुमच्या बागेमध्ये कधीच मरोग येणार नाही. साधं सोपं सूत्र आहे, भाग किती ओला करायचा, जेवढी जमीन तुमची मुरमाड म्हणजे कमी पाणी धरून ठेवणारी तेवढी त्या जमिनीत तुम्हाला जास्त भाग ओला करावा लागणार आहे.
कारण तेवढे मुळं तुम्हाला वाढवावे लागणार आहे, तेवढ्या जास्त मुळांमधून तुम्हाला अन्नद्रव्य पाठवावे लागणार आहे. कारण जी जमीन मुरमाड आहे तिच्यामध्ये अन्नद्रव्य असण्याची आणि अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याची क्षमता कमी असते, म्हणून आपल्याला तिथे जास्त खतं टाकावी लागणार आहे. मग कमी भागावरती खतं टाकले तर 2.5 वरती लस्सी तयार होईल, आणि जास्त भागामध्ये तेवढंच खत जर टाकलं तर तिथं तुमचं ताक राहील, ऍटलीस्ट ते फुकून फुकून का महिना ते वरती ओढणार आहे. होत आहे क्लिअर? म्हणून तेवढा भाग आपल्याला जास्त ओला करायचा आहे, पण कुठं ओला करायचा कुठं ओला नाही करायचा ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सूत्र नंबर 1 क्लिअर. सूत्र नंबर 2, ज्या पाण्याच्या थेंबामध्ये खत आहे ते पाणी खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली जायला नको. खाणारे मुळ कोणते आहेत? खाणारे मुळ तुमचे वरच्या थरामध्ये आहेत, वरच्या थरामध्ये आहेत. 4 असतील, 5 असतील, 6 असतील, माझ्या पद्धतीने आज जेवढं मी बोलणार आहे एवढं जर फॉलो केलं 3 वर्षामध्ये तुमच्या जमिनीमध्ये 1.5 फुटापर्यंत पांढरे मुळ मिळणार आहे. 1.5 फुटापर्यंत जे मी तुम्हाला सांगणार आहे, खत आणि औषधाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही पाळल्या तर 1.5 फुटापर्यंत तुम्हाला पांढरे मुळ मिळणार आहे. जेवढा जास्त भाग पांढऱ्या मुळांना तेवढे नंबर ऑफ पांढरे मुळ जास्त. आणि 2 किलो 0.34 5 इंचामध्ये जर टाकलं तर लस्सी, 10 इंचामध्ये टाकलं तर ताक, आणि 18 इंचामध्ये जर पूर्ण जागेत विरघळून टाकलं तर पाणी. त्याच्यातून सगळे सगळे एवढं पातळ जर तिथं गेलं तर सगळ्याचे सगळं तुमच्या झाडामध्ये जाणार आहे. म्हणून तुम्ही पांढऱ्या मुळांसाठी किती जागा तयार करतात ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. मग माझं सूत्र काय सांगतं? जेव्हा जेव्हा तुम्हाला खताची गोणी काढून पाणी मिक्स करून द्यायचंय तेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, मला पाणी किती वेळ द्यायचं आहे? आणि तो वेळ निघणार आहे जोपर्यंत तुमचं पाणी खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली जात नाही तोपर्यंतच द्यायचं आहे. त्याच्या खाली जर एकदा पाणी जायला लागलं तुम्हाला पाणी बंद करायचं आहे. 0.34 राहिलं तरी चालेल. फसलचं डिव्हाइस आहे ते, त्याला 2 सेन्सर आहे, एक वरचं अन्नद्रव्याचं आणि एक खालचं. वरचं सेन्सर तुम्हाला सांगतं लगेच लिचिंग, म्हणजे तुमचं खत आता खाली चाललेलं आहे, तुम्ही बंदच करायला पाहिजे. कारण जे तुमचं राहिलेलं 0.34 आहे ते तुम्ही उद्या देऊ शकता, परवा देऊ शकता, तेव्हा देऊ शकता, त्याला एक्सपायरी नाहीये, त्याला एक्सपायरी नाहीये. पण जर तुम्ही त्याला खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली टाकलं तर त्याला एक्सपायरी आहे. ते तसं तुमच्या विहिरीमध्ये जाणार आहे आणि विहिरी तुमचे ड्रिपर चोकअप करण्यासाठी तेच पाणी वरती आणणार आहे. म्हणून सूत्र नंबर 2 काय आहे? ज्या पाण्याच्या थेंबामध्ये खत आहे ते पाणी खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली जायला नको. मग ते ड्रिप मधून जाणार असेल किंवा तुमच्या मातीमध्ये टाकलेले सेंद्रिय किंवा असेंद्रिय घटक त्या पाण्यामध्ये विरघळलेले असतील. तुम्ही 0.34 देत असाल तर पाण्यातून जात आहे, पण डीएपी पहिले टाकलेले आहे ना, सिंगल सुपर फॉस्फेट पहिले टाकलेलं आहे ना, शेणखत पहिले टाकलेलं आहे ना, त्याच्यामध्ये असलेले जे काही खत आहेत ते पण जर तुम्ही पाण्यामध्ये विरघळवले आणि ते पाणी जर तुम्ही खाणाऱ्या मुळाच्या खाली घेऊन गेले तर तुमची जमीन अन्नद्रव्य विरहित होणार काही दिवसांनी. ते तुम्ही खाली घेऊन गेले आणि ते खालून काय वरती पुन्हा येत नाही, ते खाली पाण्यामध्ये चालले जातात, पाणी खराब होत आहे. म्हणून सूत्र नंबर 2 काय? ज्या पाण्याच्या थेंबात खत आहे ते पाणी खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली जायला नको. क्लिअर झालं? सूत्र नंबर 3, उन्हाळ्याचा बहार आहे याच्या पुढे नाती लागता. टेम्परेचर 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती गेलंय, खाणाऱ्या मुळाची कक्षा माझी 4 इंच आहे आणि 4 इंचामध्ये 8 बोटांमध्ये जर मी फक्त पाणी दिलं उभे झाड माझी वाळून जातील ना. पण सूत्र नंबर 3 बीटी गोरे काय सांगतो? जेव्हा तुमच्या बागेमध्ये 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती तापमान जाईल त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये जर पाणी देण्याची अवस्था असेल, तानाच्या अवस्थेत तुम्ही पाणी देता का? नाही. म्हणजे जर तुमच्या बागेमध्ये कोणतीही अवस्था असेल ज्या अवस्थेमध्ये तुम्ही पाणी देता त्यावेळेस मुरमाड जमिनींमध्ये 8 दिवसातून 1 आणि काळ्या जमिनींमध्ये 15 दिवसातून 1 तुम्हाला एवढं पाणी द्यायचं आहे की ते पाणी मुख्य मुळांच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे. सेन्सर पाहिला असेल तुम्ही, खाली एक सेन्सर आहे, तो सेन्सर सांगतो की
कितपर्यंत पाणी पाहिजे तो सेंटीबार मध्ये सांगतो, त्यावेळेस तुम्हाला कळते कितपर्यंत पाणी गेलेलं आहे। ते पाणी जेव्हा तुमचं खालच्या मुळांच्या टोकाला जातं, त्या टोकांमध्ये साठलेलं इथिलीन नावाचं स्ट्रेस हार्मोन जे तुमच्या साईजसाठी इम्पॅक्ट करत असतं, ते पाणी त्याला न्यूट्रल करतं, त्याला लिक्विड करतं, त्याला बाहेर काढतं आणि तुमचं झाड पुन्हा फ्रेश होतं। म्हणून उन्हाळ्यामध्ये जेव्हा जेव्हा तापमान 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला मुख्य मुळांच्या टोकापर्यंत पाणी जाईल एवढं पाणी द्यायचं आहे। मुरमाड जमिनीत 8 दिवसातून एकदा, काळ्या जमिनीमध्ये 15 दिवसातून एकदा। झालं क्लिअर? जमीन तुमची तुम्हाला माहिती आहे, मला माहित नाहीये। मुळ किती खोल आहे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाहीये। आणि हे पुढचं प्रिसिजन ऍग्रीकल्चर आहे। सूत्र नंबर 3, सूत्र नंबर 4 आणि सगळ्यात महत्वाचं, सूत्र नंबर 4 सगळ्यात महत्वाचं, पाणी देऊ देऊ बागा मारलं रे, पाणी देऊ देऊ बागा मारलं, एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं। आणि दुसरं काय ध्यानात ठेवायचं, जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नाही देणार। ड्रिपरच्या खालचा मातीचा 1 इंच थर बाजूला करायचा, जिथं पांढरमूळ आहे त्याच्याकडेची माती घ्यायची, म्हणजे पांढरमूळ तोडून असेल तर त्याचा लाडू बनवायचा। जर 2 मातीच्या कणांमध्ये ओलावा असेल तर लाडू बनेल, जर 2 मातींच्या कणांमध्ये ओलावा नसेल तर लाडू बनेल का? नाही। मग जो पर्यंत लाडू बनतो तो पर्यंत पाणी देऊ नका, जो पर्यंत लाडू बनतो तो पर्यंत पाणी देऊ नका। कारण डाळिंबाचं मूळ कोरड्या मातीतून पण आणि पाण्यातून चिखलातून पण पाणी घेत नाहीये। डाळिंबाचं मूळ पाणी घेतो वापसा कंडिशन मधनं, आणि वापसा कंडिशन म्हणजे लाडू बनणं, आणि तो लाडू फेकला की फुटणं। तो लाडू जर जाऊन चिपकला तर चिखल, ज्याला सॅच्युरेशन म्हणतो आपण, ते पण चालत नाहीये। आणि लाडू बनत नाहीये म्हणजे माती कोरडी झाली, पाणी संपलं, पाणी देणं गरजेचं आहे का? जे हे सूत्र वापरतील त्यांना कधीच पांढऱ्या मुळ्याची समस्या नसणार आहे, त्यांच्याकडे निमॅटोड प्रचंड कमी होणार आहे। कारण का? 2 मातीच्या कणांमध्ये जर हवा गेली, जेव्हा लाडू बनतो तेव्हा पाणी आहे म्हणजे तिथं हवा जाणार नाहीये, म्हणजे तिथं अनआरोपिक कंडिशन आहे, हवा विरहित कंडिशन आहे। आणि जिथं हवा नसते तिथं अनआरोपिक बॅक्टेरिया आणि फंगस वाढतात, ज्याला आपण पॅथोजन म्हणतो, म्हणजे आपल्या पिकाला त्रास देणाऱ्या बुरशी आणि जीवाणू। आणि जेव्हा 2 कणांच्या मातीमधलं पाणी संपतं त्यावेळेस तिथं हवा जाते, आणि जिथपर्यंत हवा तुमच्या जमिनीमध्ये जाईल तिथपर्यंत कोणत्याही हानिकारक बुरशीची वाढ तिथं होऊ शकत नाही, तिची ती अवकाश नाही, ती त्या हवेमध्ये राहू शकत नाही। त्या हवेमध्ये राहणाऱ्या ज्या बुरशी आणि जीवाणू आहेत त्या आपल्या पिकाला, आपली जमीन सुपीक करणारी उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आहेत। क्लिअर होतं? म्हणून जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नाही जायगा, जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नाही जायगा। एवढं एक सूत्र फक्त घ्या तुम्ही, तुमची माती सुपीक होईल, तुमची माती भुरभुरी होईल, टाकलेले सगळे खत वरती जातील, पीक तंदुरुस्त होईल, जमिनीमध्ये क्षारता कमी होईल, आणि लस्सी लस्सा कधीच तयार होणार नाही, कायम ताक राहील, आणि ते ताक कायम तुमचं झाड पीत राहील। साधं सोपं आहे। मग फक्त 1 इंच माती किंवा मल्चिंग असेल तर मल्चिंग तुम्हाला बाजूला करायचं आहे, फक्त मल्चिंग बाजूला करा आणि माती घ्या आणि तिचा लाडू बनवा। जब तक लड्डू बनत आहे तब तक पाणी मातीची आहे। मी स्वतःला प्रचंड शहाण समजत होतो डाळिंबामध्ये। 2 वर्षापूर्वी हे फसलचं डिव्हाइस मी लावलं, 25 दिवस न पाणी देणारा शेतकरी आहे, 25 दिवस। माझ्या एका शेतकऱ्याने जुनोनीचा आहे, मृगबहारामध्ये 3 पाणी दिले, 3 आवा, फक्त 3 पाण्यांवरती बाग काढली, त्याने पाणीच दिलेलं नाही। तो म्हणतो पाऊसच पडतोय, त्याच्याकडे फसल पण नव्हतं, पण तो म्हणतो की पाऊस पडतोय जमिनीत। भीती गोरेने सांगितलंय ना, जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नाही देणार। आणि बाकीचे लोक म्हणतो 10 दिवस पाणी नाही द्यायचं, मी म्हणतो 25 दिवस मी दिलं नव्हतं आंबेवारात। मग खत कसे द्यायचे, खत कोणाला द्यायचे, झाडाला की जमिनीला? झाडाला। मग झाड कुठून पाणी घेतंय? मुळातून। मुळ जर तुला चांगले करायचे असतील तर 25 दिवस पाणी द्यायचं नाहीये।
मुळे जर तुला चांगले ठेवायचे असतील तर 25 दिवस पाणी झाडाला द्यायचं नाहीये. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण पाणी कमी करणार नाही. आणि जोपर्यंत पाणी कमी करणार नाही तोपर्यंत पाण्यातून जाणारे जे काही क्षार आहेत ते तुम्ही कमी करू शकणार आहेत का? ते दरवर्षी तुमची वाढत जाणार आहे. पाणी तुमचं मागच्या वर्षी 1000 TDS होतं, 1020 TDS या वर्षी त्याचा होणारच आहे. तो तुम्ही 900 नाही करणार आहे. ती पुरी माती धुवून काढावं लागणार. लई मोठी प्रक्रिया ती आपल्या बस की बात नाहीये. ती तर मोठी गोष्ट आहे. ती फक्त निसर्गच करू शकेल. जसं कोविड आणून काही मारून टाकले तसंच ते काहीतरी करेल तेव्हाच ते होईल. पण आता जे आहे दरवर्षी आपलं वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिलं पाणी कमी करायचंय. तर पाणी कमी करायला सगळ्यात महत्वाचं सूत्र मी काय दिलं, जब तक लड्डू बनेगा तब तक पाणी नाही देंगे. झालं क्लिअर? सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटचं सूत्र, इलेक्ट्रिसिटी आहे की नाही त्याच्यावरती डिपेंड आहे. लाईटच नाहीये याचं कुठं ऐकता असं पण येईल तुमच्या मनात. म्हणून आधीच डिस्क्लेमर, लाईट असेल तरच वापरा. काय? जेव्हा तुमच्या बागेमध्ये 25 डिग्री सेंटीग्रेड ते 37 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे, 25 डिग्री सेंटीग्रेड ते 37 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे, 30% ते 60% आर्द्रता आहे आणि बागेमध्ये जर सूर्यप्रकाश असेल तर वापसा कंडिशन ठेवा. पाणी पण टाकू नका म्हणजे सॅच्युरेशन चिखल आणि कोरडी माती पण ठेवू नका. कारण इथे तुमच्या मातीमध्ये प्रकाश संश्लेषण, तुमच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मोठा आहे. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय साधं सोपं समजून सांगतो. घरी कधीतरी आईजवळ बायकोजवळ उभं राहा आणि ते भाजी कशी करतात ते पहा. कढई ठेवली, गॅस चालू केला, तेल टाकलं, मसाला टाकला, परतून घेतला, फोडी कापलेल्या राहतात त्या टाकल्या, परतून घेतल्या, ते एका लेवललाच जाऊन परतवतात आणि लगेच पाणी टाकतात. जर त्यांनी तिथं पाणी नाही टाकलं तर काय होईल? करतून जाईल, जळून जाईल. म्हणजे माझ्यासारखी तुमच्यावर पण कधी कधी वेळ आलेली आहे. उत्तर तुम्ही दिलं ना. मी स्वयंपाक करत नाही. मला खूप चांगली आपण तुमची बहिणी लय चांगली भेटलेली. तुमचं मला माहिती नाही पण उदाहरण ध्यानात घ्यायचं. प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग प्रचंड आहे. बर्नर खालून पेटलेला आहे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये. कारण सूर्यप्रकाश पडतोय आणि तिथं सगळे मसाला आहे, अन्नद्रव्य आहे, पण पाणीच नाहीये. तर ते करपत. आणि अशाच वेळेस आपले पानं उन्हाळ्यामध्ये हातात घेतले आणि असे दाबले, कुडुंब 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 वाजतात. असं पान घेतलं असं दुमतलं कडक मोडून जातात. आणि ते पानं रिपेअर करायला आम्ही निघालोय. एवढे भयंकर आपण आहे. जे पान तुमचं वाकवल्यानंतर मोडतंय ते पान पुन्हा कधीच तुमचं मोडल्यापासून राहणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही कोणतंच तंत्रज्ञान वापरू शकत नाही. त्याला फक्त तुम्ही मोडणार नाहीये, ते कुडून कुडून वाढणार नाहीये, वाजणार नाहीये. अशा पद्धतीचं पान तुम्हाला ठेवायचं असेल तर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जेवढा पाण्याची गरज आहे तेवढं पाणी पानांना द्या. तेव्हा खाली वापसा कंडिशन ठेवा. तेवढं पाणी झाड बरोबर पीईल आणि ऑस्मॅटिक प्रेशरने ते ओढून नेईल. तेवढं तुमच्या इथं 100% पान तंदुरुस्त राहील. आणि सृष्टीमधलं सगळ्यात पॉवरफुल मशीन मी पान सांगितलेलं आहे तेच आपल्याला खाऊ घालतंय. तेच जमिनीतले क्षार कमी करताय. त्याच्यामुळे ते पान तुम्हाला चांगलं ठेवायचं आहे. आणि कोणत्याही झाडाचे पानं जर सदृढ असेल तर कोणत्याही वृक्षनाशक याचे रिझल्ट चांगले येतात. आणि कोणत्याही झाडाचे जर पानं सदृढ नसतील तर कोणत्याही पॉवरफुल वृक्षनाशकाचे सुद्धा रिझल्ट येत नाही. कारण पान जिवंत असेल तरच तुमचं वृक्षनाशक आतमध्ये ओढलं जातं. आणि पान जर मेलेलं असेल तर तुमचं पान मेलेलं आहे, त्याच्यावर रोग पण जास्त येऊ शकतात आणि आतमध्ये केमिकल पण जात नाहीये. अशा दुष्ट चक्रामध्ये तुम्ही अटकले जाता आणि मन फक्त मार रे मार. अरे बाग नाही अटकत आला यार, गेलंच सगळं आता. जे आपण पाहणार आहोत पुढच्या सूत्रामध्ये पाण्याचं 5 सूत्र कळाले. डबल लॅटरल जर तुम्ही वापरली आणि चांगल्या पद्धतीने केलं तर डाळिंब अप्रतिम आहे. काळ्या जमिनींमध्ये इनलाईन वापरू नका. मुरमाड जमिनींमध्ये इनलाईन वापरा. काळ्या जमिनींमध्ये ऑनलाईनच वापरा. पण डबल लॅटरल वापरा. इकडनं 3 ड्रिपर, इकडनं 3 ड्रिपर ठेवा आणि झाड मोठे करा. तेवढा भाग त्याचा ओला करा. अशा पद्धतीने तुम्हाला मॅनेज करायचं आहे. पाणी व्यवस्थापन समजलं? एकदा थोडा काळ्या बाबाची झोपलेले काय म्हणून वापरा.
किती उठले बाजूचे पाव बघा. कारण काय झालं माहिती का, भूषणदादांनी ना एवढे तुम्हाला बोलवले, मागचे तर काय चालू आहे त्यांचं त्यांनाच माहिती आहे. मला ना चेहरे दिसत आहेत ना काहीच दिसत नाही, एक अंधारपण आहे. म्हणून मध्ये मध्ये टाळ्या वाजून जे झोपलेले असते ते उठे. आणि झोप काही शेतकऱ्यांनी झोपायची वेळ होते ना कधी कधी, आपली नाही होतो भांडणतर चपकाही असतील ना शेतकरी बोलतो नाही होते ना. ठीक आहे, सूत्र नंबर 3 सगळ्यात महत्वाचं. अन्नद्रव्य ते नव्हते बंदर, ते तिकडे पाहतात माझ्याकडे पाहत नाही. हे देतोय तुम्हाला सगळे, जे काही सगळे अन्नद्रव्य आहेत ते सगळे अन्नद्रव्य तुमच्या झाडामध्ये केले पाहिजे, त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. म्हणून माझ्या डाळिंब पिकाला ज्या अवस्थेमध्ये जे अन्नद्रव्य ज्या प्रमाणात ज्या स्वरूपात पाहिजे त्याच्यामध्ये मला त्याला उपलब्ध करून द्यायची गरज आहे. आणि ते काम मला करायचंय, आपल्याला थांबवायचं नाही ना, अजान चालू झाली. ठीक आहे ना, हा तर हे जे आहे ते आहे आपल्याला खत वरती न्यायचे. मग खत वरती जाण्यासाठी, खत वरती जाण्यासाठी जमीन सुपीक असली पाहिजे. आणि जमीन सुपीक म्हणजे काय, त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्प असण. सेंद्रिय कर्प म्हणजे काय, त्या जमिनीमध्ये टाकलेले जे काही सेंद्रिय पदार्थ आहे ते कुजल्यानंतर तुमच्या जमिनीतील सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस आणि कार्बन हा एकत्रित येतो आणि हे सगळे पिकाला उपलब्ध करण्याच्या अवस्थेत येतात. ते जे मोजमाप आहे त्याला म्हटलं जातं सेंद्रिय कर्ब. तुम्ही टाकलेलं शेणखत, तुम्ही केलेलं मल्चिंग, तुम्ही कुजवलेले पदार्थ हे सेंद्रिय फक्त आहेत असं कधीच नाही. त्यातला फक्त कार्बन हा एक घटक आहे आणि उरलेले जे 3 आहेत ते न्यूट्रिएंट आहेत जे तुमच्या सेंद्रिय कर्बामध्ये कॅल्क्युलेट केले जातात. आणि जेव्हा तुमची तर नायट्रोजन मोठ्यात मोठ्या प्रमाणावर राहतो, फॉस्फरस लागतो आणि सल्फर उपलब्ध झाल्यामुळं नायट्रोजन, पोटॅश, कॉपर, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम हे 5 न्यूट्रिएंट अवेलेबल होतात. आणि हे 5 न्यूट्रिएंट आपल्या भागातील जमिनींमध्ये आहेत ते उपलब्ध करण्याचं काम त्या सेंद्रिय पदार्थांवरती जगणारे वेगवेगळे बायो पेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर जे तुम्ही वापरता किंवा गाईच्या शेणातन आणि गोमूत्रामधन जे काही डिकम्पोजिंग फंगस किंवा बॅक्टेरिया जातात ते त्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. ते जे सेल्युलोजचे भाग आहेत त्याला ते ब्रेक करतात आणि त्याच्यामध्ये असलेले अन्नद्रव्य त्या मातीच्या कणांमध्ये असलेल्या पाण्यांमध्ये विरघळवतात आणि तिथं विरघळवण्यासाठी वेगवेगळे ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रीट करतात. ते ऑर्गॅनिक ऍसिड तुमच्या जमिनीचा पीएच कमी करतात आणि जेव्हा तुमच्या जमिनीचा पीएच 8 वरती असेल तिथं फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 3 अन्नद्रव्य उपलब्ध होतात. जेव्हा तो 8 वरती येतो तेव्हा त्याच्यामध्ये 4th अन्नद्रव्य वाढतं ते म्हणजे नायट्रोजन. जेव्हा तो 7.5 वरती येतो तेव्हा 3 अन्नद्रव्य वाढतात, फॉस्फरस, पोटॅश आणि कॉपर. जेव्हा तो 7.2 वरती येतो तेव्हा त्याच्यामध्ये आणखी एक न्यूट्रिएंट वाढलं जातं 8 ते आहे बोरॉन. आणि जेव्हा तो 6.5 वरती येतो तेव्हा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात 3 अन्नद्रव्य, झिंक, मॅंगनीज आणि फेरस. असे हे टोटल 11 अन्नद्रव्य जे तुम्ही देता ते अन्नद्रव्य तुमच्या पिकामध्ये जाण्यासाठी तो पीएच असेल तरच जातात, तो पीएच नसेल तर जात नाही, कितीही म्हणून सोडा. म्हणून एकच आहे, एकच आहे, एकच सूत्र आहे, जमीन सुपीक ठेवा. जमिनीमध्ये जर तुम्ही लगेच येतो तंत्रज्ञान, आम्ही ऍसिड डोझिंग पंप घेणार आहोत, कशाला ऍसिड द्यायला, कोणतं प्रश्नच उत्तर त्यांच्याकडे नाहीये. आम्ही सल्फ्युरिक देणार आहे, तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे चेक केलेलं नाहीये. जर तुमच्या जमिनीमध्ये 4% वरती कॅल्शियम कार्बोनेट असेल तर तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड देऊ शकता.
जर तुम्हाला फॉस्फरसची गरज असेल तर तुम्ही फॉस्फरिक ऍसिड देऊ शकता, जर तुम्हाला नायट्रोजनची गरज असेल तर तुम्ही नायट्रिक ऍसिड देऊ शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही नायट्रेट नायट्रोजनचे खत वापरता त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही नायट्रिक ऍसिड मिक्स करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉस्फेटिक फर्टिलायझर वापरणार आहे त्यावेळेस तुम्ही फॉस्फरिक ऍसिड मिक्स करणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सल्फेटचे खत वापरणार आहे त्यावेळेस तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड मिक्स करणार आहे. एवढं आपण करतो का? आणि मग त्या केमिकल रिएक्शन केमिकलचा लोचा मी त्याला म्हणतो. आणि ह्या सिस्टम फेकून द्या, त्याचं काम नाहीये हे मी बोलतो. कारण जेवढे तुम्ही जास्त ऍसिड तुमच्या जमिनीमध्ये टाकणार तेवढा तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्प जळणार आहे. जेवढा सेंद्रिय कर्प जळेल तेवढ्या तुमच्या जीवाणूंची वाढ कमी होणार आहे. कितीही तुम्ही सेंद्रिय पदार्थ टाकले तर शेवटी सेंद्रिय कर्प जर तिथं नसेल तर तिथं जीवाणूंची वाढ होणार नाहीये. म्हणून जरी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की जास्तीत जास्त जीवाणूंचा वापर करा, जास्तीत जास्त जीवाणूंचा वापर करा म्हणजे त्यांना खाण्यासाठी पहिले तुम्ही तिथं सेंद्रिय पदार्थ टाका, नंतरच जीवाणूंचा वापर करा. नाहीतर जर तुम्ही फक्त आणि फक्त जीवाणू वापरत असाल आणि जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ नसतील तर ते जीवाणू टाकून तुम्ही फक्त तुमचे खिसे खाली करता, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आणखी एक गोष्ट बोलेन. जर तुम्ही तुमची जमीन एवढी सुपीक केली, वरती डोंगरामध्ये गेले तुम्ही सापुतारच्या तिकडे तशी जर सुपीक केली तर तुम्हाला हे टाकण्याची पण गरज आहे का? तर याच उत्तर येत नाही. कारण इथं जर साखर टाकली तर मुंगीला बोलावं लागत नाहीये. वावरात जर आपण दुपारी उन्हा मारते पण डबा खोलला तर कुत्र्याला बोलवावं लागत नाही, ते बिचारा तुकडा भेटेल म्हणून ते बरोबर तिथे येतं एवढ्या उन्हात, कारण त्याला खायला काहीतरी भेटणार आहे. तसंच तुमच्या जमिनीमध्ये जर निमॅटोड असतील तर पॅसिलोमायसिस तिथे यायला पाहिजे, पण आपण तिला येऊ देत नाही म्हणून आपण बाटल्यांमधून टाकतो. पण प्रश्न माझा तोच आहे का त्या बाटल्यांमधून टाकलेलं तिथे गेल्यानंतर वाढतं का? आणि जर ते तिथे वाढत नसेल तर तुमचे पैसे खाली होतात. आणि त्याला वाढण्यासाठी काय पाहिजे तर जमिनीची ती प्रॉपर्टी पाहिजे, सेंद्रिय कर्म तिथं वाढलेलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात की आता माझी एकदम फुगवणीची अवस्था आहे, आता मला पीएसपी देणं गरजेचं आहे. मी म्हणतो आता पीएसपी देऊन काय फायदा होणार आहे? फॉस्फरस अवेलेबल होणार आहे. मग मी त्याला म्हणतो हे जे प्रोडक्ट आहे पीएसपी सर त्याच्यामध्ये किती टक्के फॉस्फरस आहे? तो म्हणतो ते नाही मला माहिती. मग काय माहिती आहे? हे फॉस्फरस उपलब्ध करून देतो एवढं मला माहिती आहे. कधी? जेव्हा ते एक लिटरची बाटली एका एकरामध्ये जाणार आहे, तिथं सेंद्रिय पदार्थांवरती वाढणार आहे, ते वाढल्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट करणार आहे. तुमचा फॉस्फरस जो कॅल्शियम बरोबर, फॉस्फरस बरोबर, झिंक बरोबर, मॅंगनीज बरोबर यांच्या बरोबर जो फिक्स झालेला फॉस्फरस आहे तो फॉस्फरस हे वेगळं करतात ऑर्गॅनिक ऍसिडनी. आणि तो फॉस्फरस तुमच्या पाण्यात विरघळतो आणि तुमच्या पिकामध्ये जातो. पण हे वाढायची वेळ कधी आहे? वाढण्याची कंडिशन तिथं आहे का? किती दिवस हे वाढतात? करोनाने शिकवलं आपल्याला 14 दिवसाचा कन्सेप्ट की कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम 14 दिवसापर्यंत हायर लेवलला जातो, पुन्हा तो तिथून कमी होतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी पण तुम्हाला पाळणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग पुन्हा येतो मी मगाशी जे उदाहरण दिलेलं होतं भूकंप आणि त्या जमिनीत जेवढी उलटा पालत आपण करत असतो त्याच्यामध्ये यांच्या कॉलनी यांचे घर किती उद्ध्वस्त आपण करतो. आणि मग आपण खरोखर डिझास्टर ऍग्रीकल्चर तर करत नाही ना, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिलं आहे तुमची जमिनीची हेल्थ, म्हणून तिला मी भूमाता म्हणतो. मी तीनच माता आहेत असं मानत असतो. जिना आपल्याला जन्म दिला ती, जी आपल्याला भार पोचते किंवा खायला घालते ती भूमाता, आणि तिचं पोषण करणारी आपली गोमाता देशी गोवंशी. या तीन माता आहेत. आणि याच्यामध्ये सगळीत पहिली, सगळ्यात पहिली जर कोणती येत असेल तर भूमाता. कारण त्या भूमातेने पिकवलेलं जे काही सगळं सगळं अन्न आहे ते आपल्या आई बापांनी खाल्लेलं आहे. म्हणून सिमेंट तयार झालं, म्हणून स्पर्म तयार झालं, म्हणून पेटी गोरे तुमच्या पुढे उभा आहे, म्हणून माझी दुसरी आई ती. पण त्याच्या आधी तुमच्या त्या भूमातेला जिना सुपीक केलं ती गोमाता आहे. तिना ते सगळं गवत खाल्लं आणि शेणात एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम दिले की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमने त्या जमिनीमध्ये पडलेले सगळे सेंद्रिय पदार्थ कुजून टाकले. आणि मग आपण म्हणायचो वाफ येणं किंवा पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीचा एक सुगंध यायचा ऍक्टिनोमायसिडीसचा. गेलं ते आपल्या बरोबर तो वास पण येत नाही, तो आता सुगंध येत नाहीये. पण आजही जिकडे पडीत जमिनी पडलेल्या तिकडे जा, गायरानं जर असतील तिकडे जा, जंगलात जा, त्या ऍक्टिनोमायसिडीस तिथे एकदम चांगला पहिला पाऊस पडल्यावर काही सेकंदामध्ये तो वास येतो एकदम असा मस्त. 10-10, 20-20 किलोमीटर पर्यंत तो वास दरवळला जातो. आपल्याला कळतं अरे तिकडे पाऊस झाला वाटतो बरं का, पावसाचा वास आला. हे संपलंय,
आणि हे संपणं म्हणजे आपलं अस्तित्व संपणं, कारण आपल्याला अन्न तिथूनच येत आहे. माझे गुरुजी जे आहेत सद्गुरु एकच सांगतात, बिटी गोरे तुझी बॉडी बनलेली आहे मातीनं आणि पाण्याने. जेवढं पोल्युटेड माती आणि जेवढं पोल्युटेड पाण्यामध्ये तुझं अन्न बनेल तेवढं तुझं अन्न पोल्युटेड असणार आहे, आणि जेवढं पोल्युटेड अन्न तू तुझ्या बॉडीमध्ये टाकणार आहे त्याला पचवण्याची क्रिया करणार वेगवेगळे जे ऑर्गन आहेत त्याची कार्यक्षमता लवकर संपणार आहे आणि तू लवकर मरणार आहे. म्हणून स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं आणि एकदम सात्विक अन्न आपलं खाणं हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. दिवस येणार शेतीला ते दिवस येत. आता ही कॉम्पिटिशन आपल्याला संपवायची, 10 टन आलं 15 टन आलं, आपल्याला त्या लोकांचे खिशातले पैसे आणायचे ज्यांना प्रचंड व्याधी आहे आणि त्या व्याधी आपण फक्त अन्नात रिपेअर करू शकतो. ते दिवस जेव्हा येतील तेव्हा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे येतील, मंडीमध्ये विकून नाही येणार आहे. आणि ते दिवस खूप लांब नाही, आता ते खूप दिवस जवळ आलेले आहेत. पॅन्डेमिकने तो बऱ्यापैकी शिकवलेला आहे. तर सॉइल हेल्थ या विषयावरती तुम्हाला कळालं, जमिनीचं आरोग्य या विषयावरती जे मी आता बोललो ते तुम्हाला कळालं. मग आता जमिनीमध्ये सेंद्रिय कर्प वाढवायचं असेल तर कसं वाढवायचं आहे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्प वाढवायचं आहे तर तुम्हाला शेणखत टाकायचं आहे, आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही शेणखत टाकता त्याने तुम्ही तुमची जमीन नापीक करता. न कुजलेलं शेणखत खड्डे घेऊन जर तुम्ही दापलं आणि त्याच्यावरती आणखी जर केमिकल टाकले आणि त्याला जर मातीनं दापून पुन्हा पाणी द्यायला सुरुवात केली तर ते तिथं कुजायला लागतं. कुजायला लागलं तर उष्णता निर्माण करतं आणि ज्या जमिनीचं टेम्परेचर 15 डिग्री सेंटीग्रेड ते 25 डिग्री सेंटीग्रेड नाही तिथं अन्नद्रव्य उपलब्धता चांगली होत नाही, कारण तिथं जिवंत जीवाणू वाढत नाहीये. आणि हे हीट वाढवतं त्याच्यामुळे जिवंत जीवाणू नसतात. जिवंत जीवाणूंमध्ये एक नंबरचा येतो बॅक्टेरिया जीवाणू, 2 नंबर येतो फंगस बुरशी, 3 नंबर येतो प्रोटोजुआ, 4 नंबर येतो बेनिफिशियल सूत्रकृमी, उपयुक्त सूत्रकृमी पण असतात, आणि 5 नंबरला येतो तुमचा गांडूळ. जर बॅक्टेरिया असेल तर फंगस येतात, फंगस असेल तर प्रोटोजुआ येतो, प्रोटोजुआ असेल तर बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम सूत्रकृमी येतात, आणि बेनिफिशियल सूत्रकृमी असतील तरच तिथे गांडूळ येतात. आणि गांडूळ असणं म्हणजे आपली जमीन सुपीक असणार, गांडूळ असणं म्हणजे आपली जमीन सुपीक असणार. आणि जर गांडूळच तुमच्या जमिनीमध्ये नाहीये तर तुमची जमीन सुपीक नाहीये. आणि मग हे न कुजलेलं शेणखत आपण जेव्हा तिथं टाकतो ते कुजायला लागतं, त्याच्यामधून मिथेन नावाचा वायू बाहेर येतो, आणि मिथेन जिथं आहे तिथं ऑक्सिजन नसतो, आणि ऑक्सिजन जर तुमच्या जीवाणूंना जमिनीमध्ये मिळाला नाही तर ते मरून जातात. आणि मिथेन म्हणजे गोबर गॅस, गोबर गॅस चालू करून रात्रभर त्या खोलीत तुम्ही झोपू नाही शकत. सकाळी तुम्हाला ऑक्सिजनची डिफिशियन्सी काय असते ते कळेल. म्हणून या पद्धतीचे चुकीचे शेणखत आपल्याला टाकायचे नाहीये. मग शेणखत कसं बनवायचं, शेणखत बनवण्याची पद्धत आहे 7 महिन्याची. याला मी म्हणतो तुमच्या शेतातली फर्टिलायझर फॅक्टरी, तुमच्या शेतातली फर्टिलायझर फॅक्टरी. हे टाकल्यानंतर कदाचित तुम्हाला रासायनिक खताचा दाणा टाकावा लागेल, आणि जेवढे तुमचे रासायनिक खतातले पैसे वाचतील ते सगळेचे सगळे पैसे मला पाहिजेत पुन्हा तुम्हाला शेणखत घेण्यासाठी. जेवढं तुम्ही तिकडे कमी करणार तेवढंच तुम्हाला पुन्हा ह्या शेणखतामध्ये ऍड करत जायचं आहे. आणि याला तुम्ही जेवढं वाढवत जाणार तेवढे तुमचे रासायनिक खत कमी होणार, जेवढे रासायनिक खते कमी होणार तेवढी तुमची जमीन सुपीक होणार, तेवढी तुमची मुलांची संख्या वाढत जाणार, तेवढ्या भागावर पाणी त्या पिकांमध्ये जाणार, त्या मातीमध्ये असलेले सगळे अन्नद्रव्य त्या पिकांमध्ये जाणार. कारण आपल्या सगळ्यांच्या माती ह्या वांझोट्या नाहीयेत, आपल्या सगळ्यांच्या मातीमध्ये प्रचंड न्यूट्रियंट आहे. कारण आपल्या माती बेसॉल्ट रॉक पासून बनलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला पोटॅश मिळत आहे. एवढं चांगलं जर अन्नद्रव्य असलेली माती फक्त तिला सुपीक करायची आहे, तिचे ओटी भरण आपल्याला करायचंय, हा जरी कन्सेप्ट तुम्ही आजच्या ट्रेनिंग मध्ये घेतला तरी मी म्हणतो डाळिंबातले बऱ्यापैकी प्रश्न आपले सुटणार आहेत. आता कसं शेणखत आपल्याला तयार करायचं आहे, शेणखत आपल्याला तयार करायचं आहे 60 किलो प्रति झाड कुजलेलं न कुजलेलं शेणखत घ्यायचंय ओलं 60 किलो. त्याच्यामध्ये टाकायचंय 5 किलो लेंडी खत, त्याच्यामध्ये टाकायचे 5 किलो भुसामळी, 1 किलो राख, 1 किलो बोन मील किंवा 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट. बोन मील रॉ बोन मील घ्या, माझ्या मध्ये 300-350 रुपयाला कोणी भेटते, मालेगावला भेटेल किंवा अनुज ओसवाल म्हणून आहेत मालेगावचे आपले शेतकरी आहेत, उमराने त्यांची बाग आहे, त्यांच्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करा. चालू आले ओके ते पण इथं आले तर ते कुठून तरी चांगलं एकदम चांगलं मला पण
स्वस्तात भेटणारी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. जे कोणी नॉनव्हेज ज्याला चालत नाही मी या धर्माचा आहे मग त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे. एका झाडाला 1 किलो या हिशोबाने, एका झाडाला 1 किलो या हिशोबाने. क्लिअर झालं? आता हे सगळ्याचं सगळं तुम्हाला काय करायचं आहे, एकत्र घ्यायचं आणि तुमच्या शेतामध्ये जे काही काळी कचरा डाळिंबाचा सोडून इतर कोणत्या पिकाचा मिळेल, डाळिंबाचा सोडून इतर कोणत्या पिकाचा मिळेल त्याला तुम्ही बारीक तुकडे करा आणि याच्यामध्ये टाका. जेसीबी वाला बोलवायचा, सगळं मिक्स करायचं आणि मिक्स करताना तिथं 2-4 टाक्या तयार करायच्या जीवामृतच्या आणि ते जीवामृत त्याच्यावरती फेकत राहायचं. 15 फूट रुंदीच, 5 फूट उंचीच, लांबीला कितीही चालेल असं बेड तयार करायचं त्याचं आणि त्याच्यावरती एक रेन पाईप टाकायचा आणि 8 दिवसातून एकदा तो रेन पाईप चालवायचा. फक्त खालपर्यंत ओली एवढा चालवायचा. पुन्हा 2 महिने झाले की रेन पाईप काढून टाकायचा. 8 दिवस आधी जीवामृत तयार करायला टाकायचं, जेसीबी बोलवायचा, त्याला मिक्स करायचं आणि ते जीवामृत घेऊन त्याच्यामध्ये जेसीबी मिक्स करत असताना फेकायचं. पुन्हा त्याचं 15 फूट रुंदीच, 6 फूट उंचीच असं पूर्ण लांबीला कितीही चालेल उन्हामध्ये आणि पुन्हा त्याला मिक्स करून रेन पाईप त्याच्यावर टाकायचा. पुन्हा 8 दिवसातून एकदा त्याला पाणी द्यायचं. पुन्हा 4 महिन्यानंतर रेन पाईप काढायचा, 8 दिवस आधी जीवामृत करायचं, पुन्हा मिक्स करायचं, ते जीवामृत टाकायचं आणि पुन्हा पहिल्यासारखा त्याचा 15 फूट रुंदीचा, 6 फूट उंचीचा, लांबीला कितीही चालेल असा ढीक तयार करून द्यायचा. रेन पाईप टाकायचा, एकदाच फक्त चालवायचा, रेन पाईप काढून बाजूला ठेवून द्यायचा आणि बाजूला त्याच्या एक इनलाईन लॅटरल टाकायची आणि प्रत्येक ड्रिपरच्या खाली 1-1, 2-2 कोणतंही वेल, ज्याला मोठे पानं असतात डांगर, ज्याला काशी पण म्हणतो आपण, चिक्की, दुधी भोपळा, ज्याला मोठे मोठे पानं असतात ते लावा आणि त्याला वाढ त्याच्यावरती करून द्या. ते पूर्ण त्याला झाकून टाकेल आणि जेव्हा ते वेल नॅचरली मरून जातील, चिक्की, डांगर, भोपळे देऊन जेव्हा ते मरून जातील त्यावेळेस तुमचं हे खत तयार झालेलं आहे. जेव्हा तुम्ही हे खत हातामध्ये घ्याल, याचा बीटी गोरे युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ आहे, अजून त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल बीटी गोरे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, 200 पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत मी. आणि मग जेव्हा तुम्ही ते हातात घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे बापरे काय जबरदस्त सेंद्रिय खत तयार झालं, आतापर्यंत एकाही कंपनीनं मला असं दिलेलं नाही, अशी फॅक्टरी मी माझ्या शेतामध्ये तयार केली. 2 क्रेट एका झाडाला टाका, 2 क्रेट एखादा सॅम्पल घेऊन एखादा किलोचा सॅम्पल लॅब मध्ये द्या, मग तुम्हाला कळेल याला इनरिचमेंट काय म्हणतात, किती मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये आहेत, किती फॉस्फरस आहे, किती नायट्रोजन आहे, किती पोटॅश आहे आणि हे सगळे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. आणि जेव्हा ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतात त्याला म्हणतात ऑर्गॅनिक कार्बन, आधी पाहिलं होतं आपण. आणि तो ऑर्गॅनिक कार्बन एवढा तुमच्या जमिनीमध्ये वाढणार आहे, डार्क ग्रीन कलरचे पानं कायमस्वरूपी जाड पानं, रोग प्रतिकार शक्ती एवढी पॉवरफुल राहणार आहे की तुमची तर रोग पण येणार नाही. वर्षातून फक्त एकदा हार्वेस्टिंग झाल्या बरोबर तुम्हाला हे खत टाकायचं आहे, 2 क्रेट प्रति झाड सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी. 1 नंबर कळालं? 2 नंबर तुम्हाला ऑर्गॅनिक कल्चर दरवर्षी तयार करायचं आहे आणि एकदा बेसल डोस मध्ये वापरायचं आहे. अर्गोस्ट्रॉंग बऱ्यापैकी याचा व्हिडिओ 45 मिनिटाचा बीटी गोरे युट्यूब चॅनल वरती आहे. अर्गोस्ट्रॉंग घ्यायचं एका झाडाला 1 किलो, त्यानंतर निंबोळी पेंट घ्यायची एका झाडाला 1 किलो. जेव्हा ते डिकम्पोज होत त्याच्यानंतर ते एवढं हलकं होतं की ते 1 किलो मिळतं. पहिले मी 150 किलो सांगत होतो, 300 किलो घ्या, त्याला पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये मल्टीप्लाय करा, 3-3 दिवसांनी त्याला पलटी द्या आणि त्याला तयार करा आणि 1 किलो प्रति झाड बेसल डोस मध्ये टाका. पहिलं तरी तुम्हाला वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या कंपन्यांचे घ्यावं लागत होतं, पण आता तिथे विजय अॅग्रोचा स्टॉल आहे, त्यांची डायरेक्ट एक पिशवीन सगळे एकत्र येतात, त्या बाटल्या 1 एकराचा डोस आहे तो घ्यायचा आणि डायरेक्ट तिथं तयार करायचं. युट्यूबला जा, व्हिडिओ पहा आणि 45 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. आणि हे फक्त शेणखत जे बनवायचं सांगितलं ते फक्त डाळिंबाला नका टाकू, सगळ्या पिकांसाठी स्वतःची कंपनी स्वतःच्या शेतात तयार करा. ऑर्गॅनिक कल्चर हे जमिनीची उटी भरणं, सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवा आणि नंतर मग तुम्हाला ते तिथं टाकायचे आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, तुम्हाला ऐकायला आनंद होईल काहींना दुःख पण होईल तुम्हाला नंतरचा, जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल, कारण काही लोक खूप तणनाशकांना प्रेम करणारे, तणनाशक 1 नंबर आहे, पुरा धुराडा करी टाका त्यांना,
काही उघड नाही असलं सहा सहा महिने काही ते असणार असे पण तणनाशक बाजारात येत आहे. येते लक्षात तुमच्या, कोणतंही तणनाशक तुमच्या मातीला सुरक्षित नाहीये. कोणतंही तणनाशक तुमच्या मातीला सुरक्षित नाहीये म्हणून हराळी आणि लवाळा जर तुमच्या इथं नसेल, हराळी आणि लवाळा जर तुमच्या इथं नसेल तर तणनाशकाला या मीटिंग नंतर राम राम करा. आणि हराळी आणि लवाळा असेल तर वर्षातून एकदा हार्वेस्टिंग नंतर लगेच तण लुसलुशीत असताना त्याच्यावरती वापरा. पण पूर्ण वर्षभर फक्त एकदा तणनाशक वापरा. जमीन तुमची सुपीक नाही राहणार आहे, जमीन तुमची सुपीक राहणार नाहीये. म्हणून सगळ्यात महत्वाचं जे ग्लायफोसेट तुम्ही आता वापरता त्याला जेवढं कमीत कमी करता तेवढं कमीत कमी करा. आणि तुम्ही जर तणनाशकाने मारले नाही तर तुमच्या जमिनी 3 वर्षामध्ये बीटी गोळ्याचं जर ऐकलं हे सूत्र तर तुम्ही 1.5 फुटापर्यंत हाताने उकरू शकता. नाही तर आता जर मी तुमच्या एखाद्याच्या शेतात आलो मी म्हणलं पांढरमूळ आहे का, अय चिम्या गोम्या कुदळ घेऊन ये रे, तो कशाला पांढरमूळ शोधू ना. म्हणलं वा टिकावान टिकाव पहार पारीनं दर घेऊ आपण खाली पोहू पांढरमूळ आहे का. ह्या जमिनीमध्ये तुम्हाला पांढऱ्या मुळांची अपेक्षा तुम्ही करताय. पांढऱ्या मुळाला लागतंय मऊ माती आणि ती मऊ माती 1.5 फुटापर्यंत तयार करण्यासाठीच सूत्र आता आहे. प्रत्येकाच्या शेतामध्ये पाहिजे ग्रास कटर, ब्रश कटर. तण वाढलं त्याला कट करा. कट केल्यानंतर वरचं जे मटेरियल आहे त्याने झालं मल्चिंग. जमिनीत जे गेलेलं आहे मूळ ते घेणार पाणी, पुन्हा त्याला फुटणार पांशा, पुन्हा त्याला वाढू द्या. तोपर्यंत मूळ झालं मोठ, खालचे मूळ झाले मोठे, पुन्हा कट करा. जेव्हा त्याचं आयुष्य संपेल त्यावेळेस ते मरणार आहे, पण तोपर्यंत कट करत राहा. नवीन येत राहणार आहे त्याला कट करत राहा. आणि जमिनीमध्ये हे जे मूळ खाली गेलेलं आहे हे झालं जाळ. जेव्हा ते मेलं ते वाळलं ते कुजलं बघा इथे एक एक तंतू जो आहे तो तुमच्या मातीत आहे. म्हणजे एक एक कॅनल त्याने तयार केलेला आहे आणि तिथं ते सेंद्रिय पदार्थ आहे, तिथं हवा जाणार आहे, तिथं उपयुक्त जिवंत जीवाणू वाढणार आहे आणि ते त्याला कुजवणार आहे आणि तिथं ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेट करणार आहे आणि त्या मातीमध्ये असलेल्या जे काही न्यूट्रियंट आहेत ते सगळे न्यूट्रियंट मातीमध्ये विरघळणार आहे, पाण्यात येणार आहे, पाण्यातून तुमच्या पिकात जाणार आहे. 3 वर्ष वरती तुम्ही त्याला कट करून मल्चिंग केलं. मल्चिंग केलं म्हणजे इव्हॅपोरेशन थांबलं, बाष्पीभवन थांबलं. बाष्पीभवन थांबलं म्हणजे जे काही एक्सेस पाणी तुम्ही देत होते ते पाणी तुमचं कमी होणार आहे. बाष्पीभवनामध्ये जे पाणी निघून जात होतं ते तुमचं थांबलं म्हणजे तुम्ही पाणी कमी देणार आहे. पाणी कमी दिलं तर पाण्याबरोबर क्षार कमी जाणार आहे म्हणजे जमिनीतले क्षार कमी होणार आहे. आणि हे जे तण आहे हे पण क्षार पितात. पाण्यामध्ये जे काही क्षार येतात ते पितात. तुमच्या जमिनीमध्ये जी क्षारता वाढलेली आहे जो ईसी 2.5 च्या वरती गेलेला आहे 3 वर्षामध्ये तुमचा ईसी 1 ने कमी होतो फक्त तुम्ही तण ठेवले तर. कारण ते तिथलं पाणी पिणार आहे, पाण्यामधनं ते खत क्षार घेणार आहे आणि ते क्षार आणि खत त्याच्यात आले की त्या असेंद्रिय घटकांपासून ते तयार करणारे सेंद्रिय पदार्थ बायोमास तो कुजणारे जिवंत जीवाणू येणारे सेंद्रिय कल्प बनणारे. आणि सेंद्रिय कल्पामध्ये काय असतं, नायट्रोजन सल्फर फॉस्फरस आणि कार्बन. जात उरायला की ऐका पण युटिलिटी सायकल तुम्ही लक्षात ठेवा ना. कोणी सांगितलं नाही ना कि तन दे धन तन दे धन काय कि हे जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये हे पोकळ्या निर्माण करणार आहे आतमध्ये या पोकळ्या हवा आणि पाणी घेऊन जाणार आहे तिथं ते पुसणार आहे ती जमीन सेंद्रिय आम्ल सिक्रेट करून सुपीक होणार आहे आणि डाळिंबाचे मुळ तिथपर्यंत वाढायला लागणार आहे. आता जे 4 इंचात वाढतात ते डाळिंबाचे मुळ खाली जाणार आहे म्हणजेच पांढऱ्या मुळांची जागा वाढणार आहे. म्हणजेच पांढऱ्या मुळांमध्ये तुम्ही टाकलेलं सगळं जे खत आहे ते तुमच्या पाण्यातून वरती जाणार आहे कारण तिथं ताक बनणार आहे. आता आपण लस्सी बनवतोय ती ताक बनणार आहे. एवढं साधं सोपं 3 सूत्र आहे तुमचे सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी.
आणि जर तुमच्या जमिनीमध्ये जर गवत येत नसेल तर मग ऊसाचं पाचट आणायचं, बाजरीच्या पंग्यान गव्हाचं भूस उडून काय तुम्हाला भेटल तेवढं आणा आणि ते तुम्हाला तिथं मल्चिंग करायचंय. पाणी उडालं नाही पाहिजे. आंबे भारतातील प्लॉट साठी तर 100% पाणी उडालं नाही पाहिजे. का तर बेड वरून जर पाणी तुमचं उडून गेलं तर खालून पाणी वरती येतं केश आकर्षणाने, आणि खालचे जे क्षार आहेत ते क्षार वरती येतात. पाणी बेवफा आहे, वो तो उड जाएगा लेकिन क्षार वही पे रहेगा आणि ड्रिपच्या खाली पांढरी जमीन तयार होईल. तिथं तुमचे पांढरे मुळ राहतात, ते पांढऱ्या मुळांवरती जाऊन चिटकणार. कसे? जसे उन्हाळ्यात विहिरीतलं पाणी संपत आलं की सगळं फुटबॉल गबळ येऊन चिटकत. कन्सेप्ट क्लिअर होतात का तुमचे? म्हणून तुम्हाला मल्चिंग करायचंय. जेवढं तुम्ही मल्चिंग कराल तेवढं तुमचं पाणी इव्हॅपोरेशन थांबेल, बाष्पीभवन थांबेल, आणि तुमचे खत खालून वरती ते क्षार येणार नाही. वरची माती चांगली राहील आणि ते पाणी तुमच्या मुळावाट आतमध्ये जाईल. म्हणून मल्चिंग तुम्हाला करावी लागेल 5 तासची. क्लिअर? सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. डन. एखादं एकही गोष्ट सांगत नाही मी की जी तुमच्या शेती होणार नाहीये. अरे कोणत्या मारा तिरतो महिना महिना तरी शेती माझी लेबर करताय. ज्या गोष्टी मला शक्य आहे तुम्ही तर 24 तास तिथं पडलेले. तुम्हाला तर करणंच येते. ऑप्शन नाहीये. मला ऑप्शन का नाहीये? तुम्ही येता तर पायाची शेती, म्हणून मला तर करणंच. 2 रुपये जास्त देऊन का होईना, कारण मी इकडे आहे. तुम्ही तर तिथंच आहे ना, फक्त आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं, आता हे तुम्हाला करायचं आहे. क्लिअर झालं? आता सेंद्रिय पदार्थ या पद्धतीने जमिनीत तयार करा आणि मग गरज वाटल्यास रासायनिक खत टाका. गरज वाटल्यास रासायनिक खत टाका. आणि मग रासायनिक खत टाकताना जमिनीमध्ये सूत्र काय वापरायचे, हे खत याच्यामध्ये चालतं का? डीएपी बरोबर फॉस्फेटचे खत घेतलं आपण आणि त्याच्या बरोबर सल्फेटचे खत चालतात का? नाही. कॅल्शियम बरोबर सल्फेटचे खत चालतात का? कॅल्शियम सल्फेट तयार होतं. ते सगळं मी पीपीटी दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. तर ते खत मिक्स करू नका. मग रासायनिक खताचा बेसल डोजनी वापर करताना प्रत्येक दाना सुटा सुटा पडला पाहिजे आणि 2 दाण्यांच्या मध्ये शेणखत किंवा माती आली पाहिजे. आणि जर शेणखत किंवा माती तिथं आली तरच ते खत तुमच्या झाडामध्ये जाणार आहे, अदरवाईज नाही. डायरेक्ट गंज घालू नका. ट्रिपलच्या खालच्या जमिनी पूर्ण पांढऱ्या पटक होतील अशा पद्धतीने दाखवू नका, नाहीतर ते खत तुमच्या झाडामध्ये जाणार नाहीये. झालं? रासायनिक विद्राव्य खत वापरताना होणारी सगळ्यात मोठी गोडचूक 10 मिनिटांमध्ये खत सोडणं. सगळ्यात मोठी म्हणतोय मी, पहिलं 10 मिनिटं पाणी, शेवटी 10 मिनिटं पाणी. आणि सूत्र नंबर 2 पाण्याचं जे मी तुम्हाला सांगितलं की जिथपर्यंत खाणारे मुळ आहे तिथपर्यंतच खत गेलं पाहिजे. म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला पाणी द्यायचं आहे त्याच्यातलं 5-10 मिनिटं पहिलं, 10 मिनिटं नंतर पाणी, मतलब पूर्ण वेळ जो आहे त्याच्यामध्ये तुमचं खत गेलं पाहिजे. तरच ताक तिथं जाईल, तरच ताक तिथं जाईल जे ताक तुमच्या मुळावाट जाणार आहे. आपण करतो काय, पहिलं 1.5 तासामध्ये पूर्ण जमीन ओली करतो, 15 मिनिटांमध्ये त्याला सोडतो, एवढ्याच जागेवरती टाकतो. इकडं राहिलं पाणी आणि इथं राहिलं लस्सी. ही लस्सी त्याच्यामध्ये जात नाही आणि पाणी खत नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला असं चुकीचं काम करायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही खत देता त्यावेळेस तुम्ही काय करता, मतला कॉक आवळून घेता. मतला कॉक आवळून घेता. मतला कॉक आवळला की पुढे पाणीच जात नाही, शेवटच्या झाडात लॅटर मध्ये पाणीच निघत नाहीये. आणि मग खत नाही, पाणी नाही, काहीच नाही. तर या चुकीच्या पद्धती नाही. मग माझ्या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण पाण्याबरोबर खत दिले तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, मतला कॉक थोडासा आवळावा लागेल. आता तुम्ही कसं आवळता, पूर्ण आवळता, सर 10 मिनिटात खतम. हे चुकीचं. थोडं त्या पाण्यामध्ये ते मिक्स झालं पाहिजे. जे काही खत तुम्ही देता ते थोडं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे ते पातळ पाणी जाईल. आणि जेवढं पातळ पाणी तेवढं तिथं चांगलं राहील. क्लिअर झालं? मग आता खताच्या ज्या रेसिपी तुम्हाला बनवायच्या आहेत त्या कशा बनवायच्या? जेवढ्या जास्त ग्रेड तेवढं डोक्यामध्ये बनलं. पटकच होतात. काय वापरून काय नाही, हे वापरलं की ही साईज होते. हे खत सोडलं रात्रीतून तुम्हाला साईज अशी मिळेल असं पण कधी कधी ऐकायला भेटतंय. आपल्याला कोणत्याही खतानी कोणत्याही टॉनिकनी डाळिंबाचे फळ सुजवायचे नाहीयेत, फुगवायचे. रात्रीतून साईज येतं म्हणजे सुस्त आहे असं करायचं नाही आपल्याला. आपल्याला सायंटिफिक बेसने जायचंय. ईसी मी सांगितला, पीएच मी सांगितला, त्याच्या पुढे काहीच नाहीये. नीट ऐका, तुमचं झाड
छोट बाळ आहे. जसं छोट बाळ आईकडे रात्रीत बोलता येत नाहीये पण त्याला माहिती आहे माझी आई या कंपशी मध्ये जो पांढरा पदार्थ लिक्विड मला देते हे असं काहीतरी आहे की जे पिल्याने माझी भूक भागते. तुमच्या झाडाला माहिती नाहीये मला आज नायट्रोजन घ्यायचा उद्या फॉस्फरस घ्यायचा. नायट्रोजन जास्त होतो त्याला दाबा दाबा फक्त त्याला विचारा कसं दाबायचं ते सांग आणि काय पॅरामीटर येतो नायट्रोजन दाबला आणि शूट थांबतील पाणी बंद करा शूट तसेच थांबतात. वॉटर शूट कमी येतील वॉटर शूट नाव नायट्रोजन शूट नाव आहे का त्याच वॉटर शूट पाणी कमी करा ना पाणी कमी केलं की नायट्रोजन तसंच कमी होतं आणि तसंच ते थांबतात. त्याच्यामुळे मला म्हणायचं काय की जे काही तुम्ही करता देता त्याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन करू नका. तुम्ही फक्त तीन ग्रेड 12x0 भेटते 052 किंवा 0620 052 पेक्षा 0620 ही ग्रेड ऍसिडिक आहे अवेलेबिलिटी वाढेल. म्हणून मला विचारलं कोणतं घेऊ तुम्ही म्हणा 0620 घ्या. म्हणजे दोनच ग्रेड तुम्ही घेतल्या 12x0 आणि 0620 झालं. आता तुमच्या झाडाला नायट्रोजन जास्त पाहिजे तुमच्याकडे नायट्रोजनचे दोन विद्राव्य खत आहे अमोनियम सल्फेट आणि युरिया. ते पाण्यामध्ये विरघळतात लगेच तुम्ही त्याला विरघळून लगेच देऊ शकता झालं. आता तुम्हाला वाटतं की मला पोटॅश वाढवायचं आहे काळी जमीन असेल तर 0050 मुरमाड जमीन असेल तर 0060 आणखी पैसे कमी करा. जिथं मुरमाड जमीन आहे चांगली तुमची पाणी खाली घेणारी जमीन असेल कारण 0070 चे पांढरं पोटॅश येतं ते पाण्यामध्ये विरघळून तुम्ही देऊ शकता आणि तेच तिथं दिलं तुम्ही तर त्यात क्लोराईड जातात. काळ्या जमिनीमध्ये क्लोराईड जास्त राहतात म्हणून मी तिथे सल्फेटचं सांगितलं 0050 पण मुरमाड जमीन असेल तर 0060 वापरा आणि तुम्ही पोटॅशियम खत त्याला देऊन टाका. झालं एनपीकेचा प्रश्न संपला. एनपीकेचा प्रश्न संपला. नायट्रेट नायट्रोजन आपण दिलं नाही त्याच्यामुळे तेलकट वाढला नाही पण आपण नायट्रोजन दिला की नाही असं नाही करायचं कधी. नाही नाही नायट्रोजन द्यायचंच नाहीये. नायट्रोजनच्या डिफिशियन्सीने प्रॉब्लेम यायला लागलेत आपल्याला. आपल्या तेलकट डागाला नायट्रेट नायट्रोजन घातक आहे. नायट्रेट नायट्रोजन घातक आहे नीट ऐका. नायट्रोजन घातक नाहीये. नायट्रेट नायट्रोजन हा ट्रिगर करतो एकटी केला की तो लगेच अप करतो आणि मग तिथं तेलकट डाग तुमच्या इथे येऊ शकतो. त्याने पण कंटिन्यू थोडं थोडं दिल्याने येत नाहीये पण तुम्ही एक कट्टी कॅल्शियम नायट्रेट दिलं एक कट्टी मॅग्नेशियम नायट्रेट दिलं एक कट्टी पोटॅशियम नायट्रेट दिलं तरच तो फक्त तिथं स्पाइक देतो थोडस लगेच वाढतो तो त्याच्यामुळे तकलीफ होते बाकी काही नाहीये. झालं. मग आता कॅल्शियम आणि बोरॉन तुम्हाला द्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट जेव्हा जेव्हा तेलकटचं वातावरण नाही तेव्हा वापरा फवारणीच्या माध्यमातून किंवा ड्रीप मधून पण जेव्हा जेव्हा तेलकटचं वातावरण आहे तेव्हा 100% कॅल्शियम नायट्रेटला फुली आणि त्याच्याबरोबर देताना कायम स्वरूपी तुम्ही बोरॉन द्या. बोरॉन 1 किलोचे येड्यापणाचे डोस टाकू नका. बोरॉन 200 ग्रॅम एकरी 300 ग्रॅम एकरी जमिनीमधून द्या. बोरॉन जास्त देऊ नका त्याला स्प्लिट करा कारण कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन अन्नद्रव्य तुमच्या झाडामध्ये आणि जमिनीमध्ये इमोबाईल आहे म्हणून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते जात नाहीये म्हणून त्याला तुम्हाला कंटिन्युअस देणं गरजेचं आहे फवारणीच्या माध्यमातून किंवा जमिनीमधून. क्लिअर होत आहे. मग नायट्रेट नायट्रोजन जर तुम्ही दिला तर तेलकट वाढतं. मग दुसरा ऑप्शन कोणता आहे तुमच्याकडे फवारणीच्या वाटा द्यायचा असेल तर तुमच्याकडे ऑप्शन आहे स्टॉपिंग. यारा कंपनीचं स्टॉपिट येतात. अर्ली स्टेज मध्ये 3 ml एका लिटर पाण्याला घ्या. लेट स्टेज मध्ये तुम्ही 5 ml एका लिटर पाण्याला घेऊ शकता. ज्याच्यातून तुम्हाला कॅल्शियम अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतो त्याच्यात तुम्ही बोरॉन टाकून वापरू शकता. जमिनीमधून जर तुम्हाला द्यायचं असेल तर चिलेटेड कॅल्शियम पेक्षा चांगला सोर्स असलेलं आता तुम्हाला ऑक्साईड फॉर्म मध्ये कॅल्शियम मिळत आहे. ऑक्साईड फॉर्म मध्ये कॅल्शियम चांगल्या क्वालिटीचं बोरॉन त्याच्यामध्ये मिक्स पण होत आहे. तर सायंट केमिकल नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचा ड्रिप कॅल नावाने येतं. तर तुम्ही त्याला 2 किलो प्रति एकर जर ड्रिप वॉटर दिलं तर त्यांनी तुम्हाला कॅल्शियम एकदम चांगला उपलब्ध होतो. तर कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म किंवा कॅल्शियम क्लोराईड फॉर्म स्टॉपिट मधला फवारणीच्या माध्यमातून आणि ड्रिपच्या माध्यमातून कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लिअर झालं. आता राहिला तुमचा पोटॅशियम मॉलिब्डेनम.
पोटॅशियम मॉलिब्डेनची गरज कधी असते मॉलिब्डेनमची? जेव्हा तुमची तर शूट ज्यादा निघतात मातीकडे निघत नाही त्यावेळेस 15 दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे जर तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेनचे केले 0.25 ते 0.5 ग्रॅम पर लिटर, म्हणजे 200 लिटर पाण्याला 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम अशा पद्धतीने 2-15 दिवसाच्या अंतराने जर स्प्रे केले तर मॉलिब्डेनम या घटकाचं काम तुमच्या पिकात संपलं. गरज असेल तर शेटे जास्त निघत असतील मातीकडे निघत नसेल त्याच वेळेस तुम्हाला घ्यायचं, अतिशय स्वस्तात मिळतं आणि त्याची फवारणी तुम्ही घेऊ शकता. इतर पेस्टिसाइड बरोबर पण तुम्ही त्याला टाकू शकता आणि वापरू शकता. क्लिअर? मात्र राहिलेले सगळे अन्नद्रव्य कोणते आहे? सल्फर राहिलं, मॅग्नेशियम राहिलं, झिंक राहिलं, फेरस राहिलं, कॉपर राहिलं, मॅंगनीज राहिलं. आणि हे सगळे अन्नद्रव्य तुमच्या पिकामध्ये नेणारे मूळ वाढण्यासाठीचे प्रोडक्ट राहिले. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात सोपं आपल्या घरी तयार होणार 10 रुपया लिटर मध्ये बनणार सगळे अन्नद्रव्य उपलब्ध करून देणार आणि पीएच कमी असल्यामुळं ते तर ते उपलब्ध होतातच, परंतु पीएच कमी झाल्यामुळं आपल्या जमिनीत पीक झालेले जे अन्नद्रव्य आहेत ते पण उपलब्ध करून देण्याची ताकद ज्याच्यात आहे आणि ज्याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड, सीमिड आणि अमायनो ऍसिड आहे जे जमीन भुरभुरी करतं आणि तुमच्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ करतं, असं अवेना न्यूट्री मिक्स डायरेक्ट बोनी भेटते. इथून मागे तरी तुम्हाला एकाच बोनीमध्ये सगळं भेटत होतं, पण आता हॉर्टिकल्चर क्रॉपचं स्पेशल तुम्हाला डायरेक्ट एकच गोणी भेटेल, त्या गोणीमध्ये सगळं एकत्र असणार आहे. वेगवेगळ्या गोण्या नसतील, थोडं थोडं काढायचं पाण्यात मिक्स करायचं आणि टाकायचं. नॅटलची बॉटल येते, नॅटल काय आहे? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पाण्यामध्ये पहिलं मिक्स करा आणि ते पाणी घेऊन तुम्ही बाकीचे न्यूट्रिएंट मिक्स करायचे आणि त्याला देत राहायचं. कोणत्याही खताचं तुम्हाला एकजीव मिश्रण करायचं असेल तर तिथं तुम्ही नॅटलचा वापर करू शकता 0.5 मिली प्रति लिटर आणि मग ते खत टाका आणि मग त्याची यूज इफिशियन्सी पहा, कार्यक्षमता पहा, ती तुम्हाला वाढलेली दिसेल. तर अवेना न्यूट्रिमिक्स तुम्हाला कंपल्सरी सगळ्या पिकांसाठी वापरायचं आहे. मागच्या वर्षी मी कांदा काढला 25 टन एका एकरात, मी 7 ऍप्लिकेशन दिलेले होते, 70 लिटर दिलेलं होतं, 700 रुपयाचं दिलेलं होतं प्रति एकर आणि तो व्हिडिओ आता पण तिथं युट्यूबला आहे, तर तुम्ही कधी पण बघू शकता 4 तासाचा व्हिडिओ कांद्याचा बीटी गोरे युट्यूब चॅनलला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सोपे सोपे फॉर्म्युले आहेत, जास्त कन्फ्युज करू नका. कसं बनवायचं आहे ते बीटी गोरे युट्यूब चॅनलला व्हिडिओ त्याचा आहे. अवेगा न्यूट्रिमिक्स तुम्ही लिहिलं तर तो सापडतो आणि तुमच्या इथं त्या टाक्या दिसल्या पाहिजे आणि फक्त 7 लिटर प्रति एकर प्रति आठवडा एवढाच त्याचा डोस आहे. हार्वेस्टिंगच्या आधी 20 दिवस तुम्हाला त्याला बंद करायचं, कारण जोपर्यंत तुम्ही त्याला बंद करत नाही तोपर्यंत पांढऱ्या मुळांची वाढ थांबत नाहीये आणि ती वाढ आपल्याला शेवटच्या स्टेजला लाल फळ तयार करण्यासाठी गरजेची राहते थांबणं, म्हणून तिला थांबणं आपल्याला हे बंद करायचं आहे. हे झालं तुमचं केमिकल फॉर्म मधलं, ऑर्गॅनिक मधलं, केमिकल मधलं. आता त्याच्यानंतर येतं की हे जे सगळे खत आपण टाकतोय ते याला उपलब्ध करण्यासाठी जीवाणूंचा वापर करणार. आता जीवाणूचा वापर करताना बायोडायनॅमिक फार्मिंगचा एक कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होतो, जशी समुद्राला भरती येते तसंच पिकांमध्ये पाणी जास्त जातं आणि जेव्हा चंद्र पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत लहान होतो तस तशी समुद्राला मोठी येते तेव्हा झाड कमी पाणी पितं. पण जेव्हा काळोखी रात्र असते त्यावेळेस तुमच्या जमिनीमधून येणारे जे काही हानिकारक बुरशी आणि जीवाणू आहेत त्यांना कंट्रोल करणं गरजेचं असतं. मग आता अमावस्या आणि पौर्णिमा तुमचं फर्टिलायझर शेड्यूल बनवताना अमावस्याच्या आणि पौर्णिमेचे दिवस तुम्ही डायरेक्ट नोट करायचे आणि अमावस्याच्या दिवशी अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा होणार आहे आणि 14 दिवसांमध्ये यांची संख्या वाढणार आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, अमावस्याच्या दिवशी सिडग्रो प्लस प्लस 1 लिटर किंवा फोस्टिन रिच 1 लिटर अधिक निमाटोल 100 ml किंवा निमाट्रोल 100 ml 2 टाक्या वेगवेगळ्या बायो फर्टिलायझर सिडग्रो प्लस प्लस आणि पोस्टिन रिच आहे ज्याच्यामध्ये 12 मायक्रो ऑर्गॅनिझम आहे व्याम सहित रेटिक्युलर अर्बिस्कुलर मायक्रोराइजा त्याच्या सहित, ते तुम्ही घेताय 200 लिटरच्या टाकीमध्ये, 1/2 ते 1 किलो गुळ टाकताय, 1/2 ते 1 तास ठेवताय, ते ड्रिप वॉटर द्यायचं
दुसऱ्या टाकीमध्ये निमाटोड किंवा निमाट्रोल घ्यायचा 100 ml 200 लिटर टाकीत 200 लिटर पाण्यात अर्धा ते 1 किलो गुळ अर्धा ते 1 तास ठेवायचं आणि त्याला तुम्हाला ड्रिप वॉटर सोडून द्यायचं. हे दिल्यानंतर तुम्हाला कोणतं केमिकल फर्टिलायझर द्यायचं असेल, बुरशीनाशक नाही केमिकल फर्टिलायझर, ते तुम्ही त्याला देऊ शकता. हे झालं तुमचं अमावस्याच्या दिवसाचं. मग आता पौर्णिमेच्या दिवशी काय द्यायचं आहे, पौर्णिमेच्या दिवसापासून अमावस्येपर्यंत चंद्र लहान होणार आहे आणि पुन्हा त्या अमावस्येच्या दिवशी तुमच्या इथं भूत येणार आहे, भूत रोग जमिनीमधून. त्याच्यासाठी तुम्हाला डिझनील सॉइल 100 ml किंवा लान्स प्रो 100 ml 200 लिटर पाण्यात अर्धा ते 1 किलो गुळा अर्धा ते 1 तास भिजवत ड्रिप वॉटर चालून द्यायचंय. अमावस्या पौर्णिमा कंटिन्युअस करा, तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं झालं, मुळांची वाढ अतिशय चांगली होणार, मुळांचं आरोग्य अतिशय चांगलं राहणार, जमीन तुमची सुपीक राहणार आणि टाकलेला एक एक खताचा दाणा पाण्यामध्ये विरघळून ते पाणी झाड पिणार आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या झाडाचं चांगलं होणार. न्यूट्रियन डिफिशियन्सी कॉजेस डिझीजेस, जर तुमच्या इथे अन्नद्रव्याची कमतरता आली नाही तर कोणताही रोग तुमच्या बागेमध्ये येऊ शकत नाही, आणि जर आला आणि तुमचं पीक जर अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असेल तर कोणतंही बुरशीनाशक मारा, त्या बुरशीनाशकाचे रिझल्ट तुम्हाला चांगले येतील. पण जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर कोणतंही बुरशीनाशक मारा, त्या बुरशीनाशकाचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणून रोग येणार नाही असं कधीच मी म्हणत नाही, पण ते रोग आलेले तुम्ही कोणत्याही बुरशीनाशकाने चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे सूत्र मी तुम्हाला दिलेले आहे. इतक्या वेळ बसले 10 मिनिटं बसा आणि तुमच्या आवडीचा विषय फवारे अंडरपॅन्ट बनियन. जीव जीवस्य जीवनम, वनस्पती आहे त्याला खायला कोणीतरी येणार आहे आणि तुम्ही काय खूप काही उपकार करत नाहीये, तुम्ही पण त्यांचं संगोपन, तुम्हाला खायला पाहिजे, पोटाची खळकी आपल्याला भरायची आहे म्हणूनच करताय, असं काही वेगळं काही करत नाहीये. आणि तुम्ही जे करताय ते तुम्ही करताय म्हणून म्हणता माझं शेत आहे, ते किड्यांना काय घेणं देणं, ते फॉरेस्ट मध्ये जातील ना तर तुमच्याकडे येतील. पण जेवढे तुम्ही जास्त त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करणार तेवढे ते जास्त येणार. आणि कोणतंही केमिकल कीटकनाशक आणा ते मरतील का? 3-4 वर्षामध्ये तयारच करतात रेजिस्टन्स, निसर्गाने दिलेली शक्ती. रोग येणार आहे पण सगळ्यात पहिलं वाक्य काय, सगळ्यात पहिलं वाक्य काय, जोपर्यंत तुमचं झाड त्या रोगाला म्हणत नाही की बाबा ये, तोपर्यंत त्याची अवकाश नाही तुमच्या झाडाला स्पर्श करायची, एवढं ध्यानात ठेवायचं. मग लक्षात ठेवायचं की त्या रोगाला बळी पाडण्यासाठी मी काय काय करतो त्याची लिस्ट करायची. उद्या घरी गेल्यावर नीट ऐक, आता एवढा टॉपिक शेवटचा आहे. मला माहिती आहे मीटिंग वेळेने चालू झाली, वेळेत संपली नाही, पण आहे ना ऍग्री आहे ना माझ्या बरोबर. उद्या घरी तुम्हाला असाइनमेंट करायचे आहे की मी माझ्या झाडामध्ये रोग आणण्यासाठी कोणकोणत्या अशा गोष्टी करतो. जखम, नायट्रेट नायट्रोजनचे खत, उन्हामध्ये फवारे, 4-4 एकत्र फवारे, पानावरती पाणी एका ठिकाणी येऊन साचतय आणि तेच पाणी स्कॉर्चिंग आणतय, पाहिलं का कधी शेतात? सगळ्यात शेवटचे 10 झाडं 5 झाडं पांढरे फाटा रिटर्न चालू होतो, त्याचं चांगलं ढवळत होत. अल्कलाईन हायड्रोलिसिस नावाचा पण काही कन्सेप्ट आहे, जर पाण्याचा पीएच जास्त असेल आणि त्याच्यामध्ये जर बुरशीनाशक टाकलं तर ते बुरशीनाशक त्या पाण्याच्या पीएच बरोबर केमिकल रिएक्शन करत आणि टाकी जेव्हा संपते सगळ्यात खाली राहिलेलं पाणी डायरेक्ट चिकट चिकट पदार्थ तयार करत आणि तो चिकट चिकट पदार्थ तुमचं झाड पांढरं करत, त्याला म्हणतात तुमच्या झाडामध्ये जे केमिकल
केमिकल तुम्ही वापरलं त्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस म्हणजे पाणी तयार होणार, रिझल्ट पण नाही स्कॉर्चिंग पण तिथे येणार आणि मग पाणी डायरेक्ट आपले पिवळे होतात आणि गळायला सुरुवात होते. ह्याच्या पेशी मारण्याचं काम कोण करतं, त्याच्यावरती उन्हामध्ये केमिकल मारण्याचं काम कोण करतं, किती ईसीचं सोल्युशन टाकता, किती पीएचचं सोल्युशन टाकता, किती प्रेशरने सोल्युशन टाकता. अरे ते ब्लोअर घेतात आणि ब्लोअर घेतल्यानंतर लोकांना काय दाखवतात माहिती का, व्हिडिओ काढून बघ बघ माझा ब्लोअर किती जबरदस्त चालतोय. जबरदस्त काय, हे मारलेलं औषध 200 लिटर पेक्षा 200 लिटर पैकी 70-80 लिटर तर हवेत गेलंय. एवढं बोल वाव काय जबरदस्त लांब चाललंय तुझं. तू त्या लोकांचे वावरून फवरायला की कशाला घेतलाय. मला एक सांगा, तुमचा ब्लोअर चालू असताना पानं तुम्ही उलटे पालटे करता, उलटे पालटे, आणि तुम्ही पिटेगोरीच ऐकून काय म्हणता, जर तुमच्या वादळतर तुमच्या बागेमध्ये आलं तर त्या वादळाबरोबर तुमचे पानं उलटे पालटे होतात, त्याच्यामुळे जखमा होतात, तर जखमा झाल्यामुळे रोग आतमध्ये जाण्यासाठी तयार राहतो. मग फवारीकरण तुम्ही नाही होणार का. अरे त्याला ह्या गल्लीतल्या ह्या झाडावर तुमचा ब्लोअर असा दंदान दंदान येतो झेलम एक्सप्रेस सारखा, इथलं तेलाचं पाणी उडतं आणि ते तिसऱ्या गल्लीत जाऊन पडत आणि तिथे येताना तुम्ही ते झाड पण ओलं करता आणि तो त्याच्यात राहतो झुरमावून 34 किंवा एखादं बुरशीनाशक, झुरमावून 34 बुरशीनाशक कीटकनाशक तेला मारत का, पण ते पाणी गेलेलं तेलासाठी अमृत आहे, तो तेला वाढून देणार आहे आणि मग तुमच्या बागेमध्ये तेला वाढतो. किती जणांनी हवेमध्ये असलेलं वारं बघून त्यांचं स्पीड कमी जास्त केलं, नोझल चे अँगल्स बदलले, कुणीच करत नाही. मित्रांनो ही स्किल डेव्हलपमेंट हे आपल्याला करावं लागेल. नुसते प्रोडक्ट बदलून, ब्रँड बदलून, कंपन्या बदलून, दुकानदार बदलून, कन्सल्टंट बदलून शेती होणार नाही. त्याचा वापर कसा करतोय आपण ते बदलावं लागेल आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की वापर बदला. हे तुम्ही त्या झाडाला बळी पाडण्यासाठी तयार करताय, रोगाला बळी पाडण्यासाठी तयार करताय, छाटणी करता तुमच्या स्वार्थासाठी करताय. जखमा तर केल्या, त्या जखमेमध्ये बुरशीत आत्मा जाईल, जीवाणूत आत्मा जाईल, ओलसरपणा असेल तर हे तुम्ही करताय. म्हणून असे कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करताय आणि आता इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात जाल आणि गोष्ट कोणती तरी तुमची ऍक्टिव्हिटी चालू आहे तेव्हा फक्त स्वतःला प्रश्न विचारायचे, पिटी गोरे लाटून अरे काही चुकीचं तर नाही चाललंय, नायट्रेट नायट्रोजन देतोय, ढग आलेले वातावरण तेलकटचं तर नाहीये ना, लक्षात येत आहे. तर हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की या पद्धतीचं काय काय आपण करतो ज्याने आपल्या बागेमध्ये रोग वाढतात, ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची आहे. झालं. मग आता आपल्याला रोग घ्यायचे आहेत, आपल्याला रोग घ्यायचे आहेत तर ते येणार आहे, पण तो रोग आपल्या बागेमध्ये आता कोणत्या स्टेजला आहे त्याच्या 3 स्टेजेस मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. 3 स्टेजेस सांगतो, रोग तुमच्या बागेत येणार नाहीये जे मी आता सांगतो ते जर तुम्ही फॉलो केलं तर. पहिलं वाक्य, कोणताही रोग तुमच्या पूर्ण बागेत पूर्ण वर्षभर असतो का, नाही. त्याला काहीतरी वातावरण असतं आणि ते वातावरण झालं की तो रोग येतो, ते वातावरण गायब झालं की तो रोग जातो. म्हणजे सगळ्यात चांगलं बुरशीनाशक कोणतं आहे, सगळ्यात चांगलं जीवाणूनाशक कोणतं आहे, वातावरण. मग वातावरण त्या रोगाला जर तयार होतंय हे जर तुम्हाला कळालं आणि खरोखर तुमचे बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक जर काम करत असतील, ते जर झाडामध्ये लोड करून दिले तर ते आतमध्ये जाईल का, याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह ऍप्लिकेशन. मग याला मी म्हणतो लो रिस्क पिरियड, नीट ऐका, लो रिस्क पिरियड, मीडियम रिस्क पिरियड, हाय रिस्क पिरियड. कारण मग लो रिस्क पिरियड म्हणजे काय, तेलकट डागाचं उदाहरण घेतो. आजपर्यंत तेलकट डाग माझ्या बागेमध्ये नव्हता, आजपर्यंत कधीही पानावर फळावरती मला दिसलेला नाही, परंतु आज माझ्या बागेमध्ये तेलकट डागाचं वातावरण तयार झालेलं आहे. त्या तेलकट डागासाठी मला आता उपाययोजना चालू करायच्या आहेत. पहिली उपाययोजना, मी माझ्या बागेचं पाणी कमी करणार आहे. दुसरी उपाययोजना, मी नायट्रेट नायट्रोजनचं खत देणार नाही. तिसरी उपाययोजना, मी मॅंगेनीज आणि पोटॅशियम माझ्या बागेमध्ये वाढवणार आहे. चौथी उपाययोजना, मी माझ्या बागेमध्ये लगेच
फोर प्लस असेल किंवा डिस्नेल सॉइल असेल, लांच प्रो असेल, याचा फवारा करून ठेवून जर त्यात तेलकट डाग आला तर हेच जर सैन्य तिथं असेल तर त्याला आतमध्ये जाऊ देणार नाही. पुढची उपाययोजना जर याच्यामधून पण मला वाटत असेल की अजून सिक्युअर मी नाहीये तर तेलकट डागासाठी चालणार सगळ्यात चांगली जी फवारणी आहे ती मी घेणार आहे. तो कन्सेप्ट खोटा आहे. पहिले हे मारून पहा, मग हे मारून पहा, मग हे मारून पहा, हे मारून त्याच्यानंतर तर माझ्याकडे काहीच नाही. हे पॉवरफुल दिलं, सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात आधी मारा. नीट ऐका, सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात आधी मारा जर असेल तर. मी मानत नाहीये जेवढं महाग तेवढं पॉवरफुल हे खोटं आहे. आणि ते तुम्हाला सगळे लिहून दिलेले आहेत मी आता. ते तुमच्यावरती कोणत्या रोगाला कोणते मारायचे पण हे नाही लिहिलेलं त्याच्यामध्ये. हे तुम्हाला मी आता इथं देतोय. तर मग जे सगळ्यात चांगलं आहे ते तुम्ही तिथं मारा त्या रोगाला. म्हणजे रोगच येणार नाही. मग रोग नाही आला तर काय होत आहे? कोणताही रोग तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीये, त्या रोगाचे लक्षण दिसतात. बुरशी किंवा जीवाणू तुम्हाला डोळ्याने दिसतोय का? मग बुरशी आणि जीवाणू जर तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीये तर मग जे दिसत ते काय? त्यांनी आपली जी वाट लावलेली ते दिसत आहे. त्याने जे फळ फाडलेले आहे, डाग आणलेले, डागी माल म्हणून आपण विकणार आहे, हे जे आपल्याला दिसत आहे ते सगळे त्याचे लक्षण आहे. मग लक्षण येतात कधी? तेलकट डाग आला. मी एक स्लाइड दाखवत असतो याच्यात टाकलेले आहे. एक दिवस ते 14 दिवस फळ फुटलेलं आहे 14व्या दिवशी. ज्यांनी ट्रेनिंग केलं त्यांनी ती स्लाईड पाहिली असेल. देवीदास सरांनी ते फोटोग्राफी केलेली आहे. पण तेलकट डाग त्या पहिल्या दिवसाच्या आधी 8 दिवस आपल्या प्लॉट मध्ये आलेला आहे. नीट ऐका, 8 दिवस आधी माझे इथं तेलकट डाग येण्याचं वातावरण होतं. तेव्हा जर मी स्प्रे घेतला असता तर तो तेलकट डागांनी माझ्या फळांवरती लक्षण दिलं नसतं, त्याने मला फायदे काय झाले असते? आता हा माझा माल खराब झाला नसता. आणि 2 नंबर सगळ्यात महत्वाचं नीट ऐका, येणारा तेलकट डाग 100च येणार आहे. उदाहरण घेतोय मी, 100 येणार आहे. पण तो आलेला 100 शत्रू एका सायकल मध्ये 100 करोड होणार आहे. 100 करोड होणार आहे. त्याची संख्या एवढ्या मोठ्या पट्टीत वाढणार आहे. जर तुम्ही याला इथंच अटकाव केला तर तुम्ही तुमचा पूर्ण सीझन मध्ये जो किचीच प्रेशर तिथं वाढणार आहे तो वाढू देत नाहीये जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍप्लिकेशन केलं तर. आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये कायम तुम्ही सिस्टमिक केमिकलचा वापर करा. पण सिस्टमिक केमिकल वापरताना पानावरती पाणी नसावं. त्या केमिकलचं पाणी पानावरती पडल्यानंतर कमीत कमी 2 तास, सुकल्यानंतर कमीत कमी 2 तास पाऊस यायला नको. ह्या 2 तासामध्ये सूर्यप्रकाश असला पाहिजे, पांढरी मुळी ऍक्टिव्हेट असली पाहिजे, त्यावेळेस त्याची सिस्टमिसिटी मिळते. पाऊस येऊ द्या, आतमध्ये लोड झालं घाबरू नका. कवरेज जर तुमचं चांगलं असेल तर. आणि डाळिंबामध्ये सिस्टमिसिटी, ह्या फळाला ह्या बाजूने मारलं इकडून डाग येणार नाही असं कधीच नाहीये. त्या फळामध्ये ते केमिकल सगळ्या बाजूने लागलं पाहिजे, सगळ्या बाजूने आतमध्ये गेलं पाहिजे. कोणतंच केमिकल तेवढ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये पानावरती पडून फळांपर्यंत जात नाही. ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ती बुरशी मरते. अवघड आहे. लो रिस्क पिरियड. माझ्या बागेत आजपर्यंत तो रोग नाहीये. त्या रोगाचं हे सगळं दिलंय मी तुम्हाला. कोणत्या रोगाला टेम्परेचर, ह्युमिडिटी सगळं दिलंय. आणि इथं फसलचं डिवाइस आहे, हे सगळं त्याला माहितीये कधी काय येतं. आणि 24 आवर तो डेटा तुमच्या शेतातला घेत असतो आणि तुमच्या मोबाईल मध्ये नोटिफिकेशन पाठवतो या रोगासाठी हे वातावरण तयार झालंय. एवढं सिंपल आहे, फक्त ते घ्यावं लागेल. क्लिअर झालं रोगाला? मीडियम रिस्क पिरियड. दुसरं काय? मीडियम रिस्क पिरियड. मीडियम रिस्क पिरियड काय? मीडियम रिस्क पिरियड माझ्या बागेमध्ये ते रोग या वर्षी किंवा इथून माग केव्हा तरी होता, केव्हा तरी होता, परंतु आज माझ्या बागेत तो लक्षण दाखवत नाहीये. आज माझ्या बागेत तो लक्षण दाखवत नाहीये म्हणजेच तो माझ्या बागेत नाहीये असं मी गलतफहमीमध्ये राहायचं नाही. तो आहे पण अजून डोळ्यांनी जो दिसण्याचे लक्षण आहे तो ते दाखवत नाहीये. कदाचित त्याने इन्फेक्शन केलं असेल. सिम्पटम्स यायला अजून वेळ आहे. प्रत्येक बुरशीला सिम्पटम्स यायला एक पर्टिक्युलर कालावधी लागतोय. झालं इथपर्यंत क्लिअर? मग अशी जर कंडिशन असेल
तर पहिल्या सांगितलेल्या सगळ्या कंडिशन तुम्हाला वापरायच्या आहेत. कल देणं, पाणी कमी करणं हे सांगितलं ना, ते करायचंय. फक्त केमिकल वापरताना, केमिकल वापरताना, इथं बायोलॉजिकल वापरायचं नाहीये. इथं बायोलॉजिकल वापरायचं नाही, इथं तुम्हाला केमिकल वापरायचं. तिथं मी फक्त सिस्टमिक वापरा हे सांगितलं. इथं तुम्हाला सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट एकत्र घ्यायचंय. सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट एकत्र घ्यायचंय, कारण कॉन्टॅक्ट फंजीसाइड मध्ये अँटीस्पोरुलंट ऍक्टिव्हिटी राहते. आणि जेव्हा तुमची ते इन्फेक्शन होतं, ते त्या इन्फेक्शन मध्ये ती जे स्पोरुलेशन होणार आहे ते त्याला होत येणार नाही, आणि जो स्प्रेड आहे तो स्प्रेड थांबणार आहे. आणि जे काही सिस्टमिक आहे ते आतमध्ये जाणार आहे. मग सिस्टमिक अधिक कॉन्टॅक्ट तुम्ही सकाळी पण मारू शकता, संध्याकाळी मारू शकता. फक्त प्रिव्हेंटिव्ह राहिलं असतं, जे आपण सिस्टमिक मारतो ते सकाळीच मारायचं, ते रात्री मारायचं नाही. पण सिस्टमिक अधिक कॉन्टॅक्ट असेल तर ते तुम्ही सायंकाळी मारू शकता, त्याची सिस्टमिसिटी तुम्हाला मिळेल आणि कॉन्टॅक्ट रात्री तिथं काम करेल. क्लिअर झालं? आता आहे हाय रिस्क पिरियड. हाय रिस्क पिरियड म्हणजे काय? इथं फक्त आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण करायचं आहे, बसायचं आहे, पॅनिक व्हायचं नाहीये, शांततेत विचार करायचा आहे. आपल्या बागेमध्ये हा रोग आलेला आहे. या रोगाला येण्यासाठी मागच्या मागे 3 आठवड्यामध्ये कोणकोणत्या चुका झालेल्या आहेत लिहून काढा. 3 वर्ष 4 वर्ष जर तुम्ही माझ्या बरोबर या पद्धतीने गेले तर तुम्ही तुमच्या शास्त्रज्ञ, दुसरं कोणाचीच गरज तुम्हाला नाहीये. लिहा कोणते कोणते खतं दिले होते, कधी कधी स्प्रे मारले होते, मी घेतलेले स्प्रे बरोबर आहे का, पाण्याचा पीएच बरोबर आहे का. म्हणून एक वाक्य मी बोलतो, जेव्हा रोग येण्यासाठी सगळ्यात जास्त फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन असेल तेव्हा बाकी सगळं बदलण्यापेक्षा पावसाचं पाणी तर घेऊन पहा. जे कमी म्हणजे क्षारच नसतात त्याच्यामध्ये, ते पाणी डायरेक्ट घ्या छतावरनं आणि त्यांनी फवारण्या करा. M45 सुद्धा खूप चांगलं काम करतंय. पाणी बदला तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःच आत्मपरीक्षण करायचं की माझं काय काय चुकलेलं आहे, माझं काय काय चुकलेलं आहे. मग जेव्हा माझ्या शेतामध्ये वादळ आलं होतं, सायक्लोन आलं होतं, लगेच सायक्लोन नंतर मी तिथे एखादं बुरशीनाशक किंवा मायक्रोशील्ड आहे ते घेतलं होतं का, नाही. अशा चुका तुम्हाला दिसतील. मग किती % डॅमेज झालेला आहे नीट ऐका. आता माझ्या बागेमध्ये किती % डॅमेज झालेला आहे, किती % फुलं, किती % फळं, किती % पानं, किती % फांद्या त्याने डॅमेज केलेल्या आहेत. म्हणजे 100 मी कंट्रोल करणार होतो पण 100 करोड झाल्यानंतर कंट्रोल करणं अवघड आहे. आणि 50% फळं जर माझे तेलकट्टी फुटत असतील तर ते 100 करोड नाही राहिलेलं, ते करोडो करोड झालेलं आहे. एवढा मोठा इनॉक्लम तुमच्या बागेत तयार झालेला आहे. आणि ज्यावेळेस जेव्हा इनॉक्लम तुमच्या बागेत तयार होतो त्यावेळेस तुमचं झाड वीक होतं. वीक होणं म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन नाही. जसं आपण आजारी पडल्यानंतर पहिलं आपलं जेवण बंद होतं, तसं झाडावरती एखादा रोग येऊन इस्टॅब्लिश झाला तर त्या झाडाचं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीचा रेट मंदावतो. आणि जेव्हा रेट मंदावतो तेव्हा ऊर्जा पण निर्माण होत नाही, एनर्जी पण तयार होत नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही केमिकलची सिस्टमिसिटी मिळत नाही, कारण बागेला पिवळखी आलेली असते. आणि जे पानं हिरवे नाहीये, जिथं सूर्यप्रकाश नाहीये, जे पानांचं वय 150 दिवस झालेलं आहे, जे फळं लाल रंगाचे झालेले आहे, ऑलरेडी तिथं रोग आलेला आहे, तिथं जर तुम्ही आंतरप्रवाही भूषणाचे वापरत असाल तर तुम्हाला रिझल्ट देणार नाहीये. अशा ठिकाणी जे काही कॉन्टॅक्ट फंजीसाइड आहे त्यांचा वापर करा. खर्च करू नका, कारण जर तुम्हाला खरोखर रोग कंट्रोल करता येत होता ना तर 50% तुम्ही फुटून नसते दिले उपळत. दुखत होत इकडं तुम्ही औषध दिले याला, सकाळ संध्याकाळ मारले हो, अरे पण चुकीच्या पाण्या, ड्रॉपलेट साईज काय होती, कव्हरेज होत का. जर कोणी उठलं तर मी जागेवरती थांबेल प्लीज, कारण मी इथून बोलतोय, मला काही इथं लवकर आपण ठीक आहे. हा ठीक आहे. नका जाऊ ना, एक दिवस पाहतो यार मी तुम्हाला, एक दिवस तिकडे जाऊन म्हणतात की जेवण द्या जेवण द्या काय. आणि सांगा ना, जर मी व्हॅल्यू देत नसेल तर लगेच बंद करतोय ना, नाही तर एखाद्याने येऊन इथं फक्त माझ्याजवळ उभं राहायचं.
बोलायचं होतं इतक्या वेळ, बोलायचं पण नाहीये. आणि बोलताना स्पीड आणि प्रत्येक शब्द आणि तो खोचक शब्दांनी तुमच्या डोक्यात कसं उतरायचं ते पण स्किल आहे माझ्या. फार दिवस आहे त्यांचा वाढदिवस, त्याच्यामुळे तसे काही डाऊट घेणार नाहीये. कारण आपण सगळे सनातन धर्मातले आहोत. आताही काही ना चालतं तो भाग नंतर सर. हाय रिस्क पिरियड, ठीक आहे. तर तिथं तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट वरती जायचं. मग बघा आता आंबे बहारामध्ये तुम्ही आहात, तुमच्या बागेमध्ये जर तुम्हाला रोग नको असेल आणि शेवटपर्यंत माल तुम्हाला एकदम चांगला बनवायचा असेल, सगळ्यात पहिलं तुमच्या जमिनीत पाणी साचणं नाही पाहिजे. तुमच्या शेतामध्ये येवडले गवत पाहिजे, झाडात घुसलेले गवत, तण काढायचे नाही, कापायचे पण नाही, तणनाशक तर 100% नाही. जेवढे तुम्ही तण ठेवणार तेवढे ते जमिनीतले पाणी ओढून घेणार आहे. जेवढं पाणी ओढतील तेवढी जमीन तुमची चांगली राहणार, डाळिंबाचे मुळं ऍक्टिव्हेट राहणार. आणि ज्या दिवशी तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं त्याच्या आदल्या दिवशी जेवढ्या लाईन तुम्हाला हार्वेस्ट करायच्या होत्या तेवढ्या आज कट करायच्या, म्हणजे हार्वेस्टिंगला सोपं जाईल. तण ठेवायचे आहेत. आता तीन कंडिशन मी सांगतोय रोग नियंत्रण करायला. सगळ्यात पहिलं, जेव्हा वातावरणामध्ये ह्युमिडिटी कमी आहे, सूर्यप्रकाश जास्त आहे, तापमान म्हणजे किती ते पण सांगतो, 30% ते जाऊ द्या, 45% आर्द्रता, नीट आहे का, 45% आर्द्रता, 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि सूर्यप्रकाश असताना जे अंतर प्रवाही आहे, बुरशीनाशक, जीवाणूनाशक, वॉटर सुल्युबल फर्टिलायझर, मायक्रोन्युट्रियंट, टॉनिक, पीजीआर, ज्या आतमध्ये जाऊन काम करतात त्याला मारा एक नंबर रिझल्ट येते. एक नंबर, फक्त अंतर प्रवाही मारताना पानावर पाणी नको, ढगाळ वातावरण नको, सूर्यप्रकाश पाहिजे, मुळ ऍक्टिव्हेट पाहिजे, पीक अर्ली स्टेज मध्ये असावं, लेट स्टेज मध्ये नसावं. 150 दिवसाची वरती पाणी गेले तर सिस्टमिसिटी कमी होते. क्लिअर झालं? एवढी काळजी तुम्हाला तिथं घ्यायची आहे फवारणी करताना. आता कॉन्टॅक्ट कधी घ्यायचे? जेव्हा सिस्टमिक साठी वातावरण चांगलं नाही तेव्हाच कॉन्टॅक्ट घ्यायचे. पण कॉन्टॅक्ट घेताना जर तिथं पाणी नाहीये पानावरती पण तुम्हाला असं वाटतं की 2-4 तासांनी पाऊस येणार आहे, अशा वेळेस तुम्ही अल्टरनेट डे, नीट ऐका, एक दिवस सोडून सकाळी 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुमचे प्लॉट वाजते बघ या फेरीने, सकाळी 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुम्हाला फवारा घ्यायचा आहे. त्यावेळेस तुमची बुरशी जी आहे ती आतमध्ये जाते. कदाचित तुमच्या पानावरती दव पडलेला असेल तरी पण तुम्हाला हा फवारा घ्यायचा आहे. प्रत्येक दिवसाआड, म्हणजे आज सकाळी मारला उद्या नाही मारायचा, परवा मारायचा, पण स्पर्शजन्यच घ्यायचा. पहिला फवारा M45 ब्रँड सांगतो डायरेक्ट, पहिला फवारा M45, दुसरा फवारा अँट्राकॉलचा, तिसरा फवारा डिकोरचा, चौथा फवारा कॅप्टॉपचा, पाचवा फवारा Z78 आणि 6वा फवारा डिझायर अधिक कुमान यांचा. पुन्हा वातावरण तसंच आहे, पुन्हा M45 पासून चालू करा. M45 अँट्राकॉल सगळे केमिकल घेताना 3 ग्रामनी घ्यायचे, डिकोर घेताना 2 ग्राम घ्यायचं, डिझायर घेताना 1.25 ग्राम 1 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. आणि डिझायर सोडून बाकी सगळ्या फवारण्यांमध्ये नॉन आयनिक स्टिकर वापरायचं आहे. एवढं करा, कव्हरेज चांगलं ठेवा, प्रत्येक फळापर्यंत बुरशीनाशक पाठवा, तुमच्याकडे रोग येऊन इस्टॅब्लिशच होत नाहीये. एवढं करा. आता जर तुमची तर कंटिन्युअस पाऊस चालू आहे, नाही चालणार आहे, तर फवारणी करण्याऐवजी M45 आणि अँट्राकॉल डस्टिंग मध्ये वापरा. टॅल्कम पावडर मिळते UPKM कंपनीची, येते 30 रुपये किलोनी, ती 8 किलो घ्या, त्याच्यामध्ये 2 किलो M45 टाका आणि पूर्ण मिक्स करा आणि डस्टर मध्ये टाका आणि डस्टरचे माउथ झाडावरती ठेवा. डस्टरचे माउथ झाडावरती ठेवा आणि सकाळी सकाळी पानावरती पाणी असताना याची डस्टिंग करा. ही डस्ट त्या पानावरती जाईल, तिथं सोल्युशन तयार होईल आणि बुरशीनाशकाचं काम ती करणार आहे. आता हे करत असताना पुन्हा तुम्ही म्हणाल की खूप जास्त पाऊस पडला, ज्याला आपण अतिवृष्टी म्हणतोय, बेडवरती जर चाललो आपण तर चिपचिप झालेलं आहे सगळं, मग अशा वेळेस काय करायचं? बुरशीजन्य डागांसाठी, बुरशीजन्य रोगांसाठी 4 किलो कॉपर डस्ट, 8 किलो सल्फर डस्ट,
दोन्ही एकत्र करून 12 किलो करायचं आणि डस्टरचे जे मौत आहे ते जमिनीकडे ठेवायचे, बेडकडे ठेवायचे. ती पूड बरोबर वरती जाते आणि तुमच्या झाडामध्ये कव्हरेज करते, पण त्याला डायरेक्ट तुम्हाला झाडावरती टाकायचं नाहीये. आणि जर तुम्हाला हे तेलकट टाकण्यासाठी करायचं असेल तर 8 किलो कॉपर डस्ट घ्या, 4 किलो सल्फर डस्ट घ्या, दोन्ही एकत्र करून 12 किलो करा आणि त्याला तुम्हाला जमिनीवरती माउंट करून त्याचा फवारा करायचा आहे. बाग तुमची 100% वाचते. फक्त पाणी साचलेलं नसावं आणि मुळे ऍक्टिव्हेट पाहिजे, गवत वाढलेलं पाहिजे. गवत कापायचं पण नाही, काहीच नाही, काही खरंच नाही, चालू ठेवायचं. झालं क्लिअर तुम्हाला एवढे हे रोगाच्या बाबतीत? आता रोग नियंत्रण करायचं असेल आणि जेव्हा रोग येण्यासाठी सगळ्यात जास्त वातावरण भयानक असेल, आता भयानक रोग येणार आहे, अशा वेळेची एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देतो. कदाचित तुम्हाला ती स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी मी सगळ्या 2 वर्षापासून सांगतोय, तुम्हाला माहिती आहे. कोणत्याही पिकामध्ये वापरा, फक्त डाळिंबामध्ये नाही. आज सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर मायक्रोशील्ड किंवा हुआसान हायड्रोजन पॅरॉक्साईड असलेले 2 प्रोडक्ट, ज्यांच्यावरती मला विश्वास आहे, हे 2 प्रोडक्ट 2 ml एका लिटर पाण्याला दोन्ही पैकी एक जे मिळेल तुम्हाला ते तुम्हाला घ्यायचं आहे. मायक्रोशील्ड राकल्टोच आहे, फारीस हुआसान आहे, ते तुम्हाला घ्यायचं आहे 2 ml. दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्हाला काहीच करायचं नाहीये, पाणी नाही, खत नाही, फवारणी नाही, काहीच नाही. एका क्षणात ते हुआसान आणि मायक्रोशील झाडावरती पडल्यानंतर जेवढं काही तिथं इनॉक्लम आहे तो इनॉक्लम कमी होतो, कारण हे स्टरीलाइज करत त्याला, म्हणजे जेवढं काही तिथं इनॉक्लम आहे सॅनिटायझर ते मारून टाकतंय. आणि दुसऱ्या दिवशी तुमचं झाड थोडस फ्रेश होतं, म्हणजे त्याच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी फोटोसिंथेसिस नंतर थोड्याशा वाढतात. मग परवा दिवशी सकाळी जर बुरशीनाशक घ्यायचं असेल तर चांगलं बुरशीनाशक घ्या, आणि जीवाणूनाशक घ्यायचं असेल तर चांगलं जीवाणूनाशक घ्या. त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा जर पाऊस पडला नाही तर जास्तीत जास्त 6 दिवस नीट ऐका. जर तुम्ही आज हे मारलं, उद्या पाऊस पडला, तर परवाच तुम्हाला घ्यायचा आहे दुसरा फवारा. पण जर पुढे 6 दिवस तुमची तर पाऊस पडला नाही, तर हे जे बुरशीनाशक तुम्ही वापरलेलं आहे किंवा हे जे जीवाणूनाशक तुम्ही वापरलेलं आहे, हे जीवाणूनाशक तिथे काम करणार आहे. आणि 6व्या दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे डिझनिल सॉइल 1/2 ml किंवा लान्स प्रो 1/2 ml किंवा एसके बायोबिस कंपनीचं स्पोर प्लस म्हणून येत ते 1/2 ग्रॅम, याची फवारणी तुम्हाला करायची आहे. पुन्हा 6 दिवस थांबायचं आणि पुन्हा तुम्हाला जर वातावरण तसंच असेल, हा फॉर्म्युला वापरा. अतिशय चांगलं, कोणत्याही बागेमध्ये, कोणत्याही पिकामध्ये कोणताही रोग जीवाणूजन्य असेल किंवा बुरशीजन्य असेल, याला जर एकाएकी तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर हा फॉर्म्युला अतिशय चांगला आहे, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. क्लिअर? रोगाच्या बाबतीत सगळ्यांचे फोटो दिलेले, सगळ्यांचे प्रोडक्ट दिलेले आहे, कंपन्यांचे नावं दिलेले आहे, सगळं केलेलं आहे तिकडे. ते येईल तुम्हाला व्हॉट्सअपवरती, तुमच्याकडनं शेवटी मी ते भरून घेणार आहे. आता येतो मी किड्यांवरती. किडे त्रास देतातच येतात आणि आपल्या पिकाला डॅमेज करतात. कोणत्याही किड्याला तुम्ही 100% नायनाट करू शकत नाही, एवढं पहिलं ध्यानात ठेवा. आपण या सृष्टीचे निर्माते नाही आहोत, सृष्टी आपली निर्माती आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. मी त्याचा नायनाट करून टाकू, मी त्याचा जाळ करसू, बिलकुल नाही, असं काही होत नसतं. आपल्या पिकाला वाचवायचं आहे. मग आता त्या किडीची क्रिटिकल अवस्था तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तो बारीक निघणारी गुंज असते, तो बारीक लाईन ओढतो आणि तुम्ही 100 ग्रामचं फळ त्या दुकानदाराकडे नेता आणि तो दुकानदार म्हणतो बाबा 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 ट्रीप चाला चांगलं मापन पडस, आणि मग तुम्हाला तो चांगलं देतो 2-3 एकत्र करून, पण तो डाग शेवटपर्यंत जातो का? मग त्याच दुकानदाराने जर तुमची पांगळीची इथे फोन दिलेला आहे, त्यानेच जर सांगितलं असतं की भाऊ पहिले 20 दिवस माझ्याकडे बरं का, तुझ्याकडे ट्रिप्स येणार आहे, आणि तो ट्रिप छोटी लाईन ओढेल आणि नंतर तो व्यापारी येऊन म्हणेल 1 उंगली 2 उंगली 3 उंगली वाला लुंगा उसके आगे वाला म्हणतो तो असा, तर ते होऊ शकत. तर तुम्ही लवकर जा आणि त्याच्याकडनं लवकर प्रोडक्ट आणून त्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. क्रिटिकल स्टेज प्रत्येक किडीची निवडा आणि त्याच वेळेस त्याच्यावरती घाला घाला त्याला वाढू देऊ नका. 2 नंबर, किडी तुमच्या इथं येणार आहेत त्या येऊ नये याच्यासाठी तुम्ही अँटी फिडन आणि रिपेलंट प्रॉपर्टी असलेले ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरू शकता.
डिफायर नावाचं प्रोडक्ट माहिती असेल तुम्हाला, जे कडू आहे, जे की फवारताना हँडग्लोव्ह घालावे लागतात, मास्क घालावं लागतं, नाही तर मग कडू लागतं जेवण सुद्धा. रकल्टो कंपनीचा आहे, 2 ml एका लिटर पाण्याला घेऊन तुम्ही त्याला वापरू शकता, मधमाशी त्याने काही मरत नाही. आणि त्याच्यामध्ये नीम आणि करंज, ते नीम करंज नाही तेलासाठी, ते नाही बोलत मी, नीम म्हणजे निंबोळी आणि करंज म्हणजे आपले करंजीचं झाड, याच्यापासून बनलेले 2 प्रोडक्ट आहेत जे एकाच बॉक्स मध्ये येतात, ज्याला कॉम्बी 300 नावाने बाजारामध्ये मिळतंय. 2.5 ml दोन्ही घ्यायचं, हे विजय अॅग्रो नावाच्या कंपनीचं आहे. 2.5 ml घ्यायचं, एकदम मारा किंवा याच्यामध्ये तुम्ही कोणतंही कीटकनाशक टाकून मारू शकता. क्लिअर? याने तो किडींमध्ये होणारा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स तयार होणार नाहीये. तिसरं सूत्र सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे, वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या बागेमध्ये कीड नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला वातावरण पोषक मिळेल, बुरशी वापरण्यासाठी वर्टिसिलियम बिवेरिया आणि मेटरायझम, वर्टिसिलियम बिवेरिया मेटरायझम हे 3 आहेत, या तिघांचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण करू शकता. फक्त त्यांना वाढण्यासाठीचं वातावरण पाहिजे आणि ती फवारणी तुम्हाला सायंकाळी घ्यायची आहे. ऑलिव्हर नावाचं प्रोडक्ट आहे महिका ऑर्गॅनिक्स, किंवा नॉकआउट नावाचं प्रोडक्ट आहे हंटिन ऑर्गॅनिक्स, किंवा MBV 16 नावाचं प्रोडक्ट आहे एसके बायोटिकचा. सगळ्यांमध्ये चांगला काउंट आहे, ते तुम्ही घ्या. तुम्हाला कीड नियंत्रणासाठी जैविकचा वापर करून पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. पर्टिक्युलर मिलीबग साठी, स्केल इन्सेक्ट साठी तर केमिकल पेक्षा जैविक जास्त काम करतात. आणि एसके बायोटिकचं जे SSP नावाचं स्टिकर आहे, 1/2 ग्राम ते टाका, जेणेकरून त्या किडींपर्यंत ते पोहोचवेल आणि त्याला चिपकवेल, ते स्पोर्स म्हणजे ते लवकर मरतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला कीड नियंत्रण करण्यासाठी ते करायचं. आता केमिकल मी सांगितलेलं आहे, त्याच दिवशी तुम्हाला सायंकाळी 5 लिटर पाणी घ्यायचं, 5 लिटर ताक घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 किलो गुळ टाकायचा, त्याच्यामध्ये 50 ग्राम दालचिनी कुटून टाकायची आणि ते रात्रभर भिजत ठेवायचं. सकाळी गाळून वस्त्र गाळ करून 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. सूर्य उगवण्यापूर्वी बागेच्या कडेकडेने ट्रॅक्टर फिरवायचा आणि 1-1 ओळ सोडून मध्ये ट्रॅक्टर फिरवायचा. 3 तास बागेत बसायचं. जर 3 तासामध्ये तुमच्या बागेमध्ये मधमाशी दिसली नाही तर त्याच दिवशी पेट्यांची ऑर्डर द्यायची आणि मधमाशीच्या पेट्या आणायच्या. तुमच्या बागेमध्ये आजूबाजूला मधमाशी नाहीये किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं मारलं त्याच्यामुळे मधमाशी तुमच्या प्लॉट मध्ये येत नाहीये, तर तिथं मधमाशीच्या पेट्या आणा आणि सेटिंग करून घ्या. पहिल्या दिवशी मातीकडे जर उमललेली आहे त्याच दिवशी जर मधमाशी घुसली तर 500 ग्रॅमचं फळ, दुसऱ्या दिवशी जर घुसली 400 ग्रॅमचं फळ, तिसऱ्या दिवशी जर घुसली 300 ग्रॅमचं फळ, चौथ्या दिवशी घुसली 200 ग्रॅमचं फळ, पाचव्या दिवशी घुसली ती खाली गळते, 100 ग्रॅमचं फळ देत नाही. कारण पहिल्या दिवशी जास्तीत जास्त परागनाळ्या लांब होतात, जास्तीत जास्त परागनाळ्या बनतात, जास्तीत जास्त परागनाळ्या बरोबर जास्तीत जास्त दाणे, जास्तीत जास्त दाणे बरोबर जास्तीत जास्त मोठं फळ. तुम्ही 100 दाणे 500 दाणे, 100 दाणे 1 दाणा काय एवढा मोठा होणार आहे का? नाही होणार आहे. 5 पट वाढणारे दाणा, दाणा बारीक असतो, त्याच्यामुळे दाणे वाढवायचे असतील तर पहिल्याच दिवशी मधमाशी घुसवा, पहिल्याच दिवशी मधमाशी घुसवा आणि ती जर नसेल तर ती आणा पेट्या ठेवा आणि पेट्या ठेवून तिला तुम्हाला परागीभवन करून घ्यायचं. बिना मधमाशी ज्या दिवसात परागीभवन होत नाहीये. तर या पद्धतीने तुम्हाला रोग आणि कीड नियंत्रण करताना या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे आणि मधमाशीला मारायचं नाहीये. ठीक आहे, मला सेल्फी घ्यायचं आहे, मला कॅमेरा द्या नाही का, तुमच्या सगळ्यांत मला सेल्फी घ्यायचा आहे. ते कागद घेतलाय सगळ्यांनी, तो कागद घ्या, त्याच्यावरती तुमचं सगळे डिटेल्स लिहा, त्या कागदावरती सगळे डिटेल्स लिहा. आणि ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे. आणि फसलचे डिव्हाइस लावलेले आहेत, पुढचं येणारं तंत्रज्ञान काय आहे ते समजून घ्या, प्रिसिजन ऍग्रिकल्चर काय आहे ते समजून घ्या. ते जर काही आज डिस्काउंट देत असतील तर डिस्काउंटचा फायदा घ्या आणि ज्यांना ज्यांना शक्य तेवढे पैसे खर्च करून बुक करा, बुक करा. ते दिवस आज ना उद्या तुम्हाला लावावं लागणार आहे, पण आजच घेतलं तर चांगलं राहील. ठीक आहे, आता ज्यांचे ज्यांचे कागद येतील त्यांना PPT पाठवली जाईल.
तो कागद तुम्हाला तिथं गेट वरती द्यायचा आहे, खोके ठेवलेले असणार आहे, त्या खोक्यांमध्ये टाकायचं आहे किंवा मी इथं आहे माझ्याकडे आणून द्या, ते पण करतो मी बस। बर, कशी वाटली मीटिंग सांगा। नागरिक आहेत, माझा अधिकारी की नाही मला माहिती नाहीये, पण यांना आता विनंती तुम्हाला मी करू देणार नाही, मोठं काम त्यांनी केलं, चांगली मीटिंग झाली हे तुम्हीच बोलले। गावातले जेवढे काही आहेत त्यांनी मागे थांबा, लांबचे जेवढे काही पाहुणे असतील ते पहिले जेवतील आणि जातील। थोडा समोर त्यांनी आवाज येऊ द्या ना। नमस्कार, राम राम, कसे शिरस अच्छा भूषण दादा सांगतायत मागचे जे सगळे उभे आहेत त्यांना पुढे बसण्यासाठी जागा आहे, कारण जेवढा वेळ मी बोलणार आहे तेवढा वेळ तुम्ही उभं राहू शकणार नाही, कारण उभं राहण्यासाठी याच्यामध्ये प्रचंड दम लागतो, तो माझ्यात आहे। किती जणांनी माझ्या शेतातलं आवाज कमी करा, किती जणांनी माझ्या शेतामध्ये येऊन 3 दिवसाचं ट्रेनिंग केलेलं हात वरती करा शेतातलं। आणि हे जे ट्रेनिंग राहायचं सकाळी पहिल्या दिवशी 10 वाजता चालू व्हायचं, रात्री 9:30 वाजता संपायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता चालू व्हायचं, 9:30 वाजता संपायचं, आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7:30 ला चालू व्हायचं, संध्याकाळी 6:00-7:00 ला संपायचं। आणि नॉन स्टॉप त्या ट्रेनिंग मध्ये फक्त एकटा बीटी गोरे उभा राहून बोलत होता, पण मध्येच कोविड आलं आणि मग त्या बीटी ऑफलाईन बीटी गोरेला ऑनलाईन बीटी गोरे व्हावं लागलं। आणि आता उधमच्या माध्यमातून अॅग्री अकॅडमी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही मला ऐकत असता, बरोबर। तर किती धन्यवाद द्यावेत, किती आभार मानावं या भूषण दादाचं आणि मुकेशचं मला माहिती नाहीये, परंतु खरोखर जर आपण या समाजासाठी काही करायची इच्छा असेल तर काय होतं तो आजचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये पत्रिका नाहीये, फक्त एक डिजिटल पत्रिका होती, ती पण आमच्या देवीदास सरांनी अशीच कागदावर बनवली टाईप करून आणि पाठवली, कुठं डिझायनर नाही काय नाही काय नाही। आणि हा कार्यक्रम 8 दिवसांमध्ये या पद्धतीचा होतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहात आणि एका युवकाने बाकी सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तुम्हाला माहिती आहे आदरणीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून एक कार्यक्रम आपण रविबाबांच्या शेतामध्ये घेतलेला होता, त्याच्यानंतर एक कार्यक्रम आमचे मित्र शक्तीदादांनी बाजार गोट्यावरती लखमापूरला सायंकाळी घेतला होता आणि त्याच्यानंतर हा 3रा कार्यक्रम लगेच होतोय त्याच भागामध्ये, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक आहेत आणि तिथं खूप यंत्रणा होती। जो काही कार्यक्रम झाला इथं कोणीच नाहीये, म्हणजे मला नाही वाटत आपण त्यावेळेस 3-4 जण झोप लागले असेल, डोळे पण लावले नसतील, इतके निलेश असेल, आबा असेल, सगळे कुटुंब आणि बाकी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि इथं पहा ह्या दोघांनी एवढी मोठी गर्दी इथं जमवलेली आहे। तर आता जबाबदारी वाढते माझी की आज असं काहीतरी देऊन जायला पाहिजे की पुन्हा त्या डाळिंबाला चांगले दिवस यायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये प्रचंड पैसे आले पाहिजे आणि त्याच्या खिशामध्ये ते पैसे राहिले पाहिजे, कारण पैसे येणं आणि पैसे राहणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि जिथून जास्त पैसे येतात तिथं जास्त पैसे खर्च करावे लागतं, हे आपला स्वभाव बनलेला आहे। दिल्याशिवाय भेटत नाहीये, द्यावं लागतं मग आहे, आणि त्या चक्कर मध्ये आपण त्या डाळिंबाला जे पाहिजे होतं ते देत नाहीये आणि जे नाही पाहिजे ते देतोय। आणि मग जर डाळिंब आपल्या भागामध्ये नसेल तर दुसरं आपल्याकडे काय, तर काहीच नाही तेवढे पैसे देणार। सगळ्यांनी द्राक्षाच्या बागा उपटल्या, आता मी हिरे कुटुंबांच्या घरी गेलेलो होतो, रोहन तिथे एक बीएससी ऍग्रिकल्चर झालेला आणि द्राक्षाची बाग उपटायचं काम चाललेलं होतं, तो केलेला एवढा मोठा खर्च आणि त्यात आपल्याकडे जे डाळिंब होतं ते एवढी चांगली क्वालिटी देत होतं आणि आज आपल्याकडे डाळिंब राहिलेलं नाही ही पण वस्तुस्थिती आहे। पण नवीन शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही, ते लावतायत, पण त्या चुका जर आपण आज केल्या ज्या आपल्या आई वडिलांनी किंवा तुम्हीच पूर्वीची डाळिंब शेती करत असताना केलेल्या आहेत तर तुम्हाला तेच रिझल्ट मिळतील आजचे, तेलकट्टा
मररोग, पिनहोल बोलत, फूल न येणं, फुलगळ होणं, हेच रिझल्ट आज तुम्हाला मिळत आहे. मग मागे जे तुम्ही कामं करता तेच कामं जर आता तुम्ही पुढे करणार असाल तर तुम्हाला तेच रिझल्ट पुन्हा पुढे मिळणार आहे. मग ते जर रिझल्ट नको पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी बदलायचं आहे आणि ते काय बदलायचं आहे ते सांगण्यासाठी फक्त मी तुमच्या पुढे आलेलो आहे. आज जे काही बीटी गोरे आहे किंवा बीटी गोरेचं नाव आहे किंवा मला म्हणजे आज स्वतःबद्दल एक माहित नाही का, पण ही एक माती आहे, ही एक आयराणी लँग्वेज आहे. ज्या आयराणी लँग्वेज मध्ये मी माझं पूर्णत शेतकऱ्यांसाठीच शिक्षण घेतलेलं आहे, तिथंच येऊन मी पुन्हा भाषण देतोय. असं खूप कमी लोकांना ते जीवनामध्ये करायला भेटतं जे मला भेटलेलं आहे की जिथं मी शिकलेलो आहे. आणि पुन्हा क्लिअर कट सांगतो, जे काही डाळिंबामध्ये आतापर्यंत मला माहिती आहे ही 30% वरती नाहीये. आणि ते विद्यापीठांमध्ये मी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यातनं शिकलेलो नाहीये, हे मी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिकलेलो आहे, हेच पण मी प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सांगतोय. मग फक्त संवादच बदललेला आहे, जे वडिलांकडे होतं ते मुलांकडे आलेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त आपण करत नाहीये, असंच फक्त मला म्हणायचंय. त्याच्यासाठी एक दुवा म्हणून मी तुमच्या पुढे आहे. मी प्रचंड शहाणा आहे असं बिलकुल मानू नका. मी पण एक शेतकरी आहे. काल शिवनेरीवाले अप्पांचा मला फोन आला, म्हणे काय चाललंय, किती वाजता निघे रेणार, आम्ही दोघं आयराणी बोलतो, मला थोडीफार आयराणी येते. आणि त्याच्यामध्ये दोघांचा वाटा खूप मोठा आहे, ज्यांचं उद्या दुकानाचं उद्घाटन आहे वायजी अण्णा सटाण्याचे आणि अप्पा, या दोघांनी माझ्या समोर कधीच मराठी बोललेली नाही आयराणी. तेव्हा माझ्याकडे ऑप्शन नव्हता, मी पण आयराणी शिकलेलो होतो. म्हणे किती वाजता निघे राही ना, म्हणलं मी सकाळ सकाळ निघसो. काय करणार ना, म्हणलं शूट काय राही ना, म्हणे कुठं, म्हणे मला आलं बाग. मी काल संध्याकाळ अशीच वेळ असेल अप्पा ना, अशीच वेळ वॉटर शूट काढत होता. आणि ते काम आपल्यालाच करावं लागेल जर आपली शेती आपल्याला करायची असेल तर, कारण लेबर किती चांगलं काम करते हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट युवा शेतकऱ्यांना एकच आहे की जेवढं तुम्हाला पेरवेल तेवढंच तुम्ही शेती करा. स्वतःच्या पैशासाठी शेती करा, लोकांचे पोट भरण्यासाठी शेती करू नका. हा नियम सगळ्यात पहिला आपल्याला घ्यावा लागेल. कारण डाळिंब शेती करताना 100% श्रीमंत होणार आहे, फक्त प्रश्नाचं उत्तर कोण हे तुम्हाला शोधायचं आहे. तुम्ही लेबरला कॅश देणार आहे, तुम्ही रोपावाल्याला कॅश देणार आहे, तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला कॅश देणार आहे, तुम्ही डिझेलवाल्याला कॅश देणार आहे, तुम्ही दुकानदारांना कॅश देणार आहे, कंपनीवाल्यांना कॅश देणार आहे, मग राहिलं तर तुमचं आहे ना. मग प्रत्येक 1 रुपया खरचताना तो गाडीच्या चाकासारखा दिसला पाहिजे ही भावना जोपर्यंत आपल्यात येत नाहीये आणि स्वतःला प्रश्न आपण विचारत नाहीये. म्हणून मी माझी जी संस्था आहे त्या संस्थेचं नावच फार्म डीएसएस ठेवलेलं आहे. फार्म म्हणजे शेत आणि डीएसएस म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टम. म्हणजे तुम्ही तुमच्या शेतातला निर्णय तुम्हीच घेतला पाहिजे हा माझा आग्रह असतो. तुमचा निर्णय दुसरा कुणीही घेऊ नये हीच फक्त एक माझी अपेक्षा आहे. आणि ज्याला पण चमच्याने दूध पाजलं जातं असं म्हटलं जातं ते आपल्याला बंद करायचंय, नाही करायचं आम्हाला. आणि फक्त फार्म डीएसएस आज जी 12 लोक काम करणारी संस्था आहे आणि ज्या संस्थेचं नेतृत्व मी करतोय त्या संस्थेमध्ये कोणताही प्रोडक्ट नाहीये. त्या संस्थेमध्ये फक्त आणि फक्त आम्ही टेक्निकल ट्रेनिंग शेतकऱ्याला देतो, वेगवेगळे प्रयोग करत राहतो आणि जे आजच्या तारखेला सगळ्यात चांगलं आहे ते तुमच्या पुढे मांडत असतो की बाबा अशा पद्धतीने करा. उद्या कदाचित त्याच्यापेक्षा चांगलं भेटलं तर उद्या ते नाही सांगणार, आम्ही नवीन सांगू. आणि त्याच्यात एकच गोष्ट आहे, ही जी भूमाता आहे ही भूमाता जिवंत राहिली पाहिजे आणि आपल्याला खाण्यासाठी विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पैसे आपल्या खिशामध्ये राहिले पाहिजे याच्यासाठीच ती तंत्रज्ञान असेल. कदाचित त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी असतील आम्हाला माहिती नसतील किंवा ह्या भूमातेला किंवा आपल्यासाठी त्या चांगल्या नसतील म्हणून कदाचित आम्ही सांगत नसू. किंवा काही काही वेबिनारमध्ये तर मी नावं घेऊन सांगतो की बाबा याचा नाक सोडा ना, अरे हे कॅन्सर करताय ना. मग हे जे आपण सगळ्या पद्धतीने जर शेती करतो आणि आपण लोकांना खाऊ घालतो तर आपला विचार एक चांगला असला पाहिजे असं माझं म्हणणं कायमस्वरूपीचं राहतं. आपला विचार चांगला असणं म्हणजे काय? आज तुमच्या पुढे पेटी गोरे उभा आहे, 80 किलोचं हे धड आहे. 80 किलोचं धड ज्यावेळेस तुमच्या पुढे उभं आहे हे काल 80 किलोचं होतं का? 10 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का? 20 वर्षापूर्वी 80 किलोचं होतं का?
मिनिटात आम्ही या फक्त 10 मिनिटात वोटर बळगे लगेच 5 मिनिटात रेडी आहे. Thank you.